सुरू करायचं. नमस्कार मित्रांनो, पॉलिटीच्या मॅरेथॉन सेशनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण असे टॉपिक पाहणार आहोत जे दिसण्यासाठी तर छोटे मात्र यामध्ये मार्क खूप जास्त पडतात. बेसिक्स खूप महत्त्वाचं आहे आणि जवळपास माझं म्हणणं आहे की हे टॉपिक तुमच्या पॉलिटीच्या प्रिपरेशनचा गाभा आहे, बेस आहे. सगळ्यात पहिला टॉपिक आज आपण शिकणार आहोत तो आहे फेडरल सिस्टीम, संघराज्य व्यवस्था. थोडक्यात काय यामध्ये कसा प्रश्न असतो, आपण काल एक टॉपिक शिकलो पहा की संविधानाचे वैशिष्ट्य काय आहेत. सगळे वैशिष्ट्य आपण शिकलो, करेक्ट आहे. आता आज आपण काय शिकणार आहेत, त्याच वैशिष्ट्यांना संघराज्यात्मक का म्हणतात, त्याच वैशिष्ट्यांना एकात्म का म्हणतात आणि नेमकं त्यांचा कन्सेप्ट काय. आणि यामध्ये मी तुम्हाला जे बेसिक पॉईंट सांगणार आहे, मला वाटतं ते पॉईंट तुम्हाला लक्ष्मीकांत वाचताना किंवा कोणतंही पॉलिटीचं पुस्तक वाचताना तेवढ्या सहजतेने कळत नाही. म्हणून चला सुरू करूया संघराज्यात्मक व्यवस्था. मग सगळ्यात पहिला पॉईंट आहे एकात्म शासन, म्हणजे एखाद्या ठिकाणचं गव्हर्नमेंट एकात्म आहे, म्हणजे एकात्म आहे की संघराज्यात्मक आहे हे कशावर ठरतं, तर केंद्रात सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये परस्पर संबंध कोणत्या प्रकारचे आहेत यावरती ठरतं की त्या देशाची व्यवस्था एकात्म आहे की संघराज्यात्मक आहे हे त्यावर ठरतं. थोडक्यात काय, आपण भारतामध्ये म्हणतो की युनियन गव्हर्नमेंट, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्यातलं स्टेट गव्हर्नमेंट. सेम अमेरिकेत म्हणलं जातं की फेडरल गव्हर्नमेंट, अमेरिकेमध्ये केंद्र सरकारला फेडरल गव्हर्नमेंट म्हणलं जातं आणि राज्य सरकारला राज्य सरकार म्हणलं जातं. तर भारताच्या दृष्टीने युनियन गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमधील संबंध, अमेरिकेच्या दृष्टीने फेडरल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमधील संबंध कसे आहेत याच्या आधारावरती त्या देशामध्ये फेडरेशन आहे की कॉन्फेडरेशन आहे की युनिटरी सिस्टीम आहे की युनियन ऑफ स्टेट्स आहे हे सगळं ठरतं. तर बेसिकली लक्षात ठेवा, एखाद्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं गव्हर्नमेंट आहे हे त्या ठिकाणचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधील परस्पर संबंधांवरती आधारित असतं. सगळ्यात पहिलं आपण ऑलरेडी हे पॉईंट मी सगळे सांगितलेले आहेत, फक्त आज मी थोडं रिव्हिजन करतो, आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे फेडरेशन किंवा संघराज्य म्हणजे काय. तर संघराज्य होण्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी पूर्ण व्हायला हव्या. पहिली अट आहे त्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधून व्हायला हवी, पहिला मुद्दा. दुसरा, जे घटक राज्य त्या देशामध्ये करारामार्फत आलेल्या आहेत त्या घटक राज्यांना त्या करारामधनं बाहेर पडण्याचा अधिकार असेल तर त्याला आपण संघराज्य असं म्हणतो. ह्या दोन प्री कंडिशन झाल्या. आणि जेव्हा आपण संघराज्य हा शब्द वापरतो तर त्या ठिकाणी थीम काय असते, तर लक्षात घ्या, ज्या देशाला आपण संघराज्य असं म्हणतो त्या देशामध्ये केंद्राएवढेच अधिकार राज्यांना असतात, केंद्र बरोबर राज्य असतं. जसं की अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला स्वतःचं नागरिकत्व आहे, त्यानंतर नागरिकत्व आहे, सेपरेट संविधान आहे, सेपरेट सुप्रीम कोर्ट आहे, सगळं आहे. सो बेसिकली केंद्र बरोबर राज्य ही संकल्पना असते. अमेरिका, स्वित्झर्लँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना या सगळ्या ठिकाणी संघराज्य आहे. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा की ही जी लिस्ट आहे कुठं संघराज्य आहे, ही लिस्ट अनएंडिंग आहे. मग आपण काय केलं आहे की लक्ष्मीकांतमध्ये जी नावं दिलेली आहेत ती नावं घेण्याचा प्रयत्न केला आहे, कारण सगळी नावं आपण पाठ करू शकत नाही. जर आपण पाठ करू शकत नसेल तर आपण ॲटलिस्ट काय करू शकतो, आपली उत्तर सोडवण्याच्या कॅपॅसिटीने मिनिमम डॅमेज कसा होईल याकडे आपण लक्ष देतो. बेसिकली संघराज्य फेडरेशन हा शब्द लॅटिन भाषेमधनं आलेला आहे. लॅटिन भाषेमध्ये शब्द आहे फिडस, याचा अर्थ होतो करार. लक्षात घ्या, संघराज्य फेडरेशन लॅटिन भाषा फिडस ज्याचा अर्थ होतो करार. म्हणजेच काय, ज्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधनं झालेली असेल त्या देशाला आपण काय म्हणतो, संघराज्य असं म्हणतो. आणखीन एक छोटं महत्त्वाचं अपडेट आहे, स्ट्रॅटेजी अनालिसिस हे सगळं आपण खूपदा डिस्कस करतो. माझा हे सेशन घेताना हा प्रामाणिक प्रयत्न असेल की आपण फक्त कंटेंटकडे लक्ष देऊया. जर तुम्हाला याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीचे प्रश्न असेल तर आपण लेक्चरच्या शेवटी डिस्कस करणार आहोत, पण सध्या माझं म्हणणं आहे की जेणेकरून उद्या ज्यावेळेस तुम्ही परत याच व्हिडिओला रिव्हिजनसाठी घ्याल त्यावेळेस पण तुमचा वेळ न जाता तुम्हाला तो स्पेसिफिक कंटेंट मिळेल आणि कमीत कमी वेळात चांगल्यात चांगला कंटेंट कसा देता येईल याकडे माझा प्रयत्न आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की लेक्चर घेताना मी एकही अवांतर गप्पा मारत नाही आहे, तुम्हाला थोडं बोर होऊ शकतं, कंटाळवाणं वाटू शकतं, पण मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला काय इन्स्पायर करतं, काय फ्रेश करतं, काय खुश करतं यापेक्षा कोणता कंटेंट तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो, कोणता कंटेंट तुम्हाला पास करू शकतो याकडे लक्ष देणं आपलं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी टू दी पॉईंट मुद्देसुद्धा शिकवण्याकडे जास्त लक्ष देईल.
फेडरेशन केंद्रबरोबर राज्य लॅटिन भाषा फिडस म्हणजेच काय करार. अमेरिका हे जगातील पहिलं आणि सगळ्यात जुनं संघराज्य आहे. याची 1787 स्थापना झाली. अमेरिकन क्रांतीचा टाइम पिरियड लक्षात ठेवा 1775 ते 1783. अमेरिकेमध्ये मूळ राज्य 13 होती, मात्र करार झाल्यानंतर अमेरिकेत सध्या एकूण 50 राज्य आहेत. मूळ राज्य 13 होती, या सगळ्यांचे एकूण काय झालेले 50 राज्य झालेले आहेत. कॅनडनसुद्धा संघराज्य आहे. 1867 मूळ 4 प्रांत होते, सध्या कॅनडामध्ये 10 प्रांत आहेत. हे एखाद दुसरं ऑफबीट वाक्य येऊ शकतं जे खूप रिलिव्हंट वाटत नाही, मात्र आयोग सध्या पॅटर्न ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पॅटर्न ब्रेक करण्यामध्ये आयोग असे प्रश्न विचारू शकतो जे तुम्ही वाचलेत मात्र ज्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही आहे. PPT मध्ये आणि लेक्चरमध्ये घेतलेल्या प्रत्येक मुद्द्याकडे लक्षात ठेवा, प्रत्येक फॅक्च्युअल डेटा लक्षात घ्या. ज्यावर खरंच प्रश्न येऊ शकतो तो प्रत्येक बेसिक फॅक्च्युअल मुद्दा मी या लेक्चरमध्ये आणि PPT मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघराज्याची दोन प्रकारे निर्मिती होते, एक आहे एकीकरण इंटिग्रेशनमधनं, दुसरं आहे विघटन डिसइंटिग्रेशनमधनं. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेमध्ये सुरुवातीला 13 इथं पहा, लक्षात घ्या अमेरिकेत काय आहे, सुरुवातीला 13 राज्य होती, यांचं डिसइंटिग्रेशन झालं. इथं लक्षात घ्या काय, सॉरी, यांचं एकीकरण झालं, 50 राज्य झालेली आहेत. आणि कॅनडामध्ये मूळ 4 प्रांत होती, यांचं डिसइंटिग्रेशन झालं आणि कॅनडियन फेडरेशन आलेलं आहे. सो इथं पण प्रश्न येऊ शकतो अमेरिकन फेडरेशनची निर्मिती कशी आहे आणि कॅनेडियन फेडरेशनची निर्मिती कशी आहे. अमेरिकन फेडरेशनची निर्मिती घटक राज्यांच्या एकत्रीकरणामधनं, इंटिग्रेशनमधनं, करारामधनं झालेली आहे. कॅनेडियन फेडरेशनची निर्मितीसुद्धा घटक राज्यांच्या करारामधनं, मात्र या घटक राज्यांनी डिसइंटिग्रेट केलं, 4 प्रांतांना त्यांनी परत डिवाईड करून काय केलं, 10 प्रांतांमध्ये कन्वर्ट केलं. एक्झामसाठी लक्षात ठेवा, अमेरिकन संघराज्य एकीकरण इंटिग्रेशनमधनं, कॅनेडियन फेडरेशन डिसइंटिग्रेशन विघटनामधनं निर्मिती झालेली आहे. पुढचं आहे एकात्म व्यवस्था. इथं पण केंद्र राज्य संबंध कसे असतात, तर ज्या देशामध्ये सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटलेले असतात व राज्यांना किंवा प्रांतांना कोणतीही स्वायत्तता नसते, कोणतेही अधिकार नसतात, त्याला आपण एकात्म व्यवस्था किंवा युनिटरी सिस्टीम या नावाने ओळखतो. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ब्रिटन, फ्रान्स, जापान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन. इथं महत्त्वाचं काय आहे की सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये एकवटलेले आहेत, राज्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार या ठिकाणी दिले जात नाहीत. तुम्हाला एक लक्षात येत असेल, ब्रिटन, फ्रान्स, जापान, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, स्पेन या सगळ्या ठिकाणी जे एकात्म व्यवस्था आहे का आहे, या देशांचा आकार छोटा आहे, लोकसंख्या कमी आहे. जापान सोडलं तर, पण तुम्ही चीनचा विचार केलात तर चीनमध्ये देशाचा आकारसुद्धा मोठा आहे, लोकसंख्यासुद्धा मोठी आहे, क्षेत्रफळसुद्धा मोठं आहे, तरीसुद्धा चीनमध्ये त्यांच्या सरकारने सगळे अधिकार, सगळे कायदे करण्याचे अधिकार, अंमलबजावणीचे वित्तीय अधिकार केंद्र सरकारच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही चीनमधील सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, लक्षात घ्या. सो इथं बेसिकली काय आहे, एकात्म व्यवस्था आहे, एक युनिटरी सिस्टीम. चीन एक्सेप्शन लक्षात ठेवा की मोठा देश, जास्त लोकसंख्या, मोठं क्षेत्रफळ असं असूनही चीनमध्ये एकात्म व्यवस्था आहे, सर्वच्या सर्व अधिकार चीनमध्ये असणाऱ्या केंद्रीय सत्तेच्या हातात एकत्रित केलेले आहेत, राज्यांना किंवा चीनमधील प्रांतांना त्या मानाने कोणत्याही प्रकारचे जास्त अधिकार नाही आहेत, सर्वच्या सर्व अधिकार केंद्रामध्ये एकवटलेले आहेत. महासंघ, जेव्हा काही देश तात्पुरत्या स्वार्थासाठी एकत्र येतात व हे एकत्र एक पर्टिक्युलर संघटना स्थापन करतात, एक संघ स्थापन करतात व हे तात्पुरते इंटरेस्ट किंवा हितसंबंध फुलफिल झाल्यानंतर त्या ठिकाणावरून हे सर्व देश फुटून कधीही बाहेर पडू शकतात, याला आपण कॉन्फेडरेशन किंवा महासंघ असं म्हणतो. कॉन्फेडरेशनला आणखीन एक सोप्या भाषेत आपण शब्द वापरू शकतो, कॉन्फेडरेशन म्हणजे लूज फेडरेशन, तात्पुरता केलेला संघ जो तात्पुरत्या इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी आहे, याला आपण म्हणायचं लूज फेडरेशन किंवा महासंघ. याचे मी कालसुद्धा तुम्हाला दोन उदाहरणं सांगितले होते. एक आहे BRK म्हणजे काय, बेलारूस, रशिया, कझकस्तान. दुसरं आहे बेनेलक्स, बेनेलक्स म्हणजे काय, बेल्जियम, नेदरलँड आणि लक्झमबर्ग. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा आहे राज्यांचा संघ. ज्या देशाची निर्मिती कोणत्याही करारामधनं न होता, लक्ष देऊन ऐका, राज्यांचा संघ ज्याला आपण म्हणतो युनियन ऑफ स्टेट्स,
ज्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधनं न होता ज्या देशामध्ये वेगवेगळ्या घटक राज्यांना वेगवेगळ्या साधनांचा वापर करून एकत्र केलं जातं त्याला आपण युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणतो. भारतामधील जे सर्व घटक राज्य आहेत यांना सर्व प्रकारचे वेगवेगळी साधनं वापरून या ठिकाणी एकत्र केलेलं आहे, त्यामुळे भारत हा युनियन ऑफ स्टेट्स आहेत. बेसिकली हे आपण कालसुद्धा पाहितलेलं आहे, आज फक्त काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारचं रिव्हिजन आहे, ऑर एल्स आपण काल ऑलरेडी डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. महत्त्वाचा मुद्दा, भारत संघ राज्य का नाही याची काल आपण दोन कारणं पाहितली होती. पहिलं कारण आहे भारताची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधून झालेली नाही, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्याही घटक राज्याला भारतामधून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. कोणत्याही घटक राज्याला भारतामधून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, त्यामुळे भारत हे संघराज्य नाही. पण आपली व्यवस्था मात्र संघराज्यात्मक आहे. मग इथं परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, आपली जी संघराज्यात्मक व्यवस्था आहे, आपण संघराज्य नाही आहेत डेफिनेशननुसार, पण तरीसुद्धा आपली व्यवस्था संघराज्यात्मक आहे. कारण आपल्या संविधानाने जशी पॉलिटिकल सेटअप सेंट्रलाइज सेम पॉलिटिकल सेटअप राज्यामध्ये आणलेला आहे व सोबतच राज्यांना वैधानिक अधिकार, कार्यकारी अधिकार, आर्थिक अधिकार हे सर्व अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे, यामुळे आपली व्यवस्था संघराज्यात्मक होते. ज्या ठिकाणी जरी राज्यांना केंद्राएवढे अधिकार नसले तरीसुद्धा संविधानाने राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी समान अधिकार नसले तरीसुद्धा संविधानाने राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग महत्त्वाचा मुद्दा, आपली संघराज्य प्रणाली कॅनेडियन मॉडेलवरती आधारित आहे. महत्त्वाचं बीट आहे, पाठ करून ठेवा, यावरती प्रश्न येऊ शकतो. भारतामध्ये केंद्र शासन मजबूत आहे, मग भारतीय संघराज्य एक संघ आहे कारण ते अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे काय? इनडिस्ट्रक्टिबल. आता या शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो. इंडिया इज अन इनडिस्ट्रक्टिबल. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे काय? जे अविनाशी आहे, जे तोडलं जाऊ शकत नाही. इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स म्हणजे काय? विनाशी राज्य. याचा अर्थ काय आहे? तर भारतामधनं कोणतंही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही. भारताचं जे युनियन आहे या युनियनला तुम्ही तोडू शकत नाही. या युनियनमधनं कोणतंही घटक राज्य भारताच्या बाहेर पडू शकत नाही. मात्र अंतर्गत आपण बदल करू शकतो. अंतर्गत आपण कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा या सगळ्या बदलवू शकतो. एखाद्या राज्याचे दोन तुकडे करणं, एखाद्या राज्याला दुसरा एखादा भाग अटॅच करणं, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. यामुळे भारताचा जो संघ आहे हा संघ अविनाशी आहे. फक्त राज्य मात्र कसे आहेत? विनाशी आहेत. मग एखाद्या राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा आपण कोणत्या कलमानुसार बदलू शकतो? ते कलम लक्षात ठेवा, ते कलम आहे Article 3. पुढे आपण शिकणार आहोत. इथं सोप्या भाषेमध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका, मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा आपण Article 3 बदलवू शकतो. पहिला पॉईंट, कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. दुसरा मुद्दा, या प्रकारचा कायदा संसदेमध्ये मांडत असताना दोन महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली महत्त्वाची अट, या प्रकारच्या कायद्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे. संसदेमध्ये मांडण्यापूर्वी या प्रकारच्या कायद्याला राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे. दुसरी अट, ही पूर्वसंमती देण्याच्या पूर्वी राष्ट्रपती या बिलाला त्या राज्याच्या विधानसभेकडे पाठवतील व त्या राज्याच्या विधानसभेने या पर्टिक्युलर बिलवरती स्वतःचं मत निर्धारित वेळेत कळवावं. म्हणजे त्या विधानसभेने किती वेळेत स्वतःचं मत कळवावं हा टाइम पिरियड सुद्धा राष्ट्रपती ठरवू शकतात. आणि सगळ्यात शेवटचे महत्त्वाचा मुद्दा, त्या राज्याचं काय मत आहे हे राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर बंधनकारक नसतं. म्हणजे महाराष्ट्राचं नाव चेंज करून दुसरं राज्य करायचं असेल आणि त्यासाठीचा प्रस्ताव जर राष्ट्रपतीकडनं महाराष्ट्राकडे आला आणि महाराष्ट्राने त्या प्रस्तावाला विरोध केला तर त्या केसमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं मत ना राष्ट्रपती ना संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं. आणि या पुढची सगळ्यात महत्त्वाची मजा आहे, कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ आणि सीमा ही आपण साधारण बहुमताने बदलवू शकतो. याचा अर्थ राज्यांना स्वतःच्या क्षेत्रीय एकात्मतेबद्दल, टेरिटोरियल इंटिग्रिटीबद्दल शून्य से आहे.
फक्त त्यांचं मत विचारलं जातं, विचारात घेतलं जात नाही. माझं वाक्य लक्ष देऊ नये का, राज्यांचं मत फक्त विचारलं जातं, ते विचारात घेतलं जात नाही, कारण त्या पर्टिक्युलर ठिकाणी राज्यांच्या म्हणण्याला काहीही से नसतो. आर्टिकल 3 आपण आज शिकणार आहोत, महत्त्वाचं आहे. यामुळे काय, आपलं संघ कसा आहे, अविनाशी आहे, मात्र आपले राज्य कसे आहेत, आपले राज्य मात्र विनाशी आहेत. राज्यघटनेच्या रचनाकारांनी संघराज्य पद्धती का अवलंबिली, म्हणजे थोडक्यात काय की राज्यांना अधिकार का दिले. सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं भारताचा असणारा खूप मोठा आकार. तुम्ही भूगोलाची जेवढी पुस्तकं वाचाल त्या पुस्तकांमध्ये भारत देश याचा उल्लेख करत असताना त्या ठिकाणी उपखंड हा शब्द खूपदा वापरला जातो. म्हणजे आपला आकार जवळपास एका सब कॉन्टिनेंट एवढा आहे, एका छोट्या खंडा एवढा आहे, एका छोट्या कॉन्टिनेंट एवढा आहे. यामुळे आपल्याला सगळ्यांना न्याय देण्यासाठी संघराज्यात्मक व्यवस्था अवलंबणं गरजेचं होतं. आणि भारताची असणारी सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक या सगळ्या डायव्हर्सिटीमुळे आपण काय केलं आहे, संघराज्यात्मक व्यवस्था अंगीकारलेली आहे व आपल्या संविधानाने राज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया, आपल्या संविधानाचे संघराज्यात्मक वैशिष्ट्य. इथे एक सगळ्यात सिंपल कन्सेप्ट आहे, संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे काय, सोपी डेफिनेशन आहे. संविधानाचे असे वैशिष्ट्य जे राज्यांना दिलेल्या अधिकारांचं केंद्रापासून संरक्षण करतात. हे ऑब्व्हियस आहे, केंद्र सरकारच्या हाती सत्ता आली की केंद्र सरकार त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून राज्यावरच्या अधिकारांवरती, त्यांच्या पॉवर्सवरती, विशेष अधिकारावरती, त्यांच्या कामकाजावरती, त्यांच्या क्षेत्रीयवरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू शकतं का, कारण केंद्राच्या हाती खूप मोठी सत्ता आहे. अशावेळी राज्यांना दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणारे जे सगळे वैशिष्ट्य आहेत, या सगळ्या वैशिष्ट्यांना आपण संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणतो. ही पहिली डेफिनेशन झाली. किंवा दुसरी डेफिनेशन, तुमच्या संविधानातील जे वैशिष्ट्य राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना आपण संघराज्यात्मक वैशिष्ट्य असं म्हणतो. तर सोप्या भाषेमध्ये संविधानाचे असे वैशिष्ट्य जे राज्यांचं केंद्रापासून संरक्षण करतात, किंवा संविधानाचे असे वैशिष्ट्य जे राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात, यांना म्हणायचं संघराज्यात्मक वैशिष्ट्य. आपण ही सगळी व्यवस्था शिकणार आहोत, हे कोणते वैशिष्ट्य आपण पाहूया. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे दुहेरी शासन व्यवस्था, ड्युअल पॉलिटी. म्हणजे काय, तर आपल्याकडं केंद्रामध्ये जे पॉलिटिकल सेटअप आहे, सेम पॉलिटिकल सेटअप जशाला तसं राज्यामध्ये आहे. केंद्रामध्ये जसं पॉलिटिकल सेटअप आहे, ॲज इट इज पॉलिटिकल सेटअप राज्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, केंद्रामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ आणि सचिवालय. मग राज्यामध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व राज्य सचिवालय. याचा अर्थ काय आहे, केंद्रामधलं पॉलिटिकल सेटअप जशाला तसं राज्यामध्ये रेप्लिकेट केलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे ड्युअल पॉलिटीमधला. त्यानंतर दुसरं आहे लिखित संविधान. आपण काल पाहितलं, पहा, लिखित संविधान सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. आणि जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीला केंद्रात खूप मोठी सत्ता आली आणि त्याने संविधानामध्ये बदल करून राज्यांच्या अधिकारांचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर हे राज्य या संविधानात तरतुदींना घेऊन सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतं. आणि संविधानाचं रक्षण करता सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारच्या प्रत्येक कायद्याला, निर्णयाला, दाव्याला हाणून पाडू शकतं व राज्यांच्या इंटिग्रिटीचं, राज्यांच्या अधिकारांचं, राज्यांच्या कामांचं संरक्षण करू शकतं. त्यामुळे लिखित संविधान हे राज्यांना दिलेल्या अधिकारांचं, विशेषाधिकारांचं, कार्याचं, कामाचं, त्यांच्या स्वायत्ततेचं संरक्षण करतं. सो लिखित संविधान काय आहे, हे राज्यांना फेवर करणारं वैशिष्ट्य असल्यामुळे लिखित संविधानाला आपण म्हणतो संघराज्यात्मक वैशिष्ट्य. लिखित संविधान हे केंद्र आणि राज्यांनी कोणत्या मर्यादेत काम केलं पाहिजे याचं वर्णन आहे. लिखित संविधान केंद्राकडून राज्यांच्या कोणत्याही अधिकारांवर होणाऱ्या अतिक्रमणावरती टाळं घालतं. त्यानंतर अधिकारांचं विभाजन आहे. अधिकारांचं विभाजन म्हणजे काय, तर आपल्या संविधानामध्ये जे सगळे शेड्यूल्स आहेत, या शेड्यूल्सपैकी जी 7वी सूची आहे, या 7व्या सूचीमध्ये काय आहे, वैधानिक अधिकारांचं विभाजन दिलेलं आहे. यामध्ये 3 महत्त्वाच्या सूची आहेत, केंद्र सूची म्हणजे युनियन लिस्ट, राज्य सूची म्हणजे स्टेट लिस्ट
कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची. याचा अर्थ काय, केंद्राने कशावर कायदे करावे हे संविधानात मेन्शन आहे, राज्यांनी कशावर कायदे करावे हे सुद्धा संविधानात मेन्शन आहे, व केंद्र आणि राज्य दोघं जणही एकाच वेळी कोणत्या विषयांवर कायदे करू शकतात हे सुद्धा संविधानामध्ये सेपरेटली मेन्शन आहे. ब्रिटनमध्ये या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा वैधानिक अधिकार राज्यांना दिलेला नाहीये, किंवा चीनमध्ये सुद्धा या प्रकारचा कोणताही कायदा करण्याचा अधिकार राज्यांना दिलेला नाहीये. या प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी संघराज्य आहे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो सातव्या शेड्यूलमध्ये असणारे वैधानिक अधिकारांचं डिव्हिजन, अधिकारांचं विभाजन जे आपण आता पाहितलं, केंद्र सूची संसद कायदे करू शकते, राज्य सूची राज्य विधिमंडळ कायदे करू शकते, समवर्ती सूची केंद्र आणि राज्य दोघे जणही कायदा करू शकतात. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे संविधानाची सर्वोच्चता. तुम्हाला लक्षात असेल की ब्रिटनमध्ये संसद म्हणाल ते अंतिम असतं, संसदेची प्रत्येक गोष्ट म्हणजे ब्रिटनचं संविधान आहे. आपल्या इथं असं नाही आहे, आपल्या इथं संसदेला जे अधिकार मिळतात हे सर्व अधिकार संविधानापासून मिळतात, जे लिखित संविधान आहे. यामुळे आपल्या इथं असं आहे की जर समजा संसदेने किंवा कार्यकारी मंडळाने कोणत्याही गोष्टींचा तत्वांचा भंग करण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टी संविधानात मेन्शन नाही आहेत किंवा संविधानाच्या अगेन्स्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आपण कोर्टाकडे जाऊ शकतो. का? आपल्या इथं संविधान सर्वोच्च आहे आणि या संविधानाचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं? ज्युडिशरी करतं. यामुळे संविधानाची सर्वोच्चता हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. पुढचं आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन. रिजिड कॉन्स्टिट्यूशन काल आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती तीन पद्धतीने करू शकतो. एक आहे साधारण बहुमत, दुसरं आहे विशेष बहुमत, तिसरं आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. लवचिक बहुमत जे आहे हे खूप सोपं आहे, हे मिळवणं सोपं आहे. तर लवचिक बहुमत हे राज्यांना फेवर करत नाही, लवचिक बहुमत हे फक्त केंद्र सरकारला फेवर करतं. यामुळे लवचिक बहुमत किंवा साधारण बहुमताने केलेलं बहुमत घटनादुरुस्ती काय हे एकात्म वैशिष्ट्य आहे. मात्र ज्या ठिकाणी तुम्हाला लोकसभा राज्यसभेची विशेष बहुमताने मान्यता लागते ही मिळवणं थोडं अवघड आहे. आणि तिसरा प्रकार तर मिळवणं आणखीन जास्त अवघड आहे, म्हणजे लोकसभेची सेपरेट मान्यता विशेष बहुमताने, राज्यसभेची सेपरेट मान्यता विशेष बहुमताने, आणि यासोबतच आता वाक्य महत्त्वाचं आहे, यासोबतच कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता हे मिळवणं कठीण आहे. आणि या ठिकाणी एक वाक्य सांगतो लक्षात ठेवा, हे जे अर्धे राज्य आहेत या अर्ध्या राज्यांनी किती टाईम पिरियडमध्ये किती वेळामध्ये या घटनादुरुस्तीच्या तरतुदींना मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन या राज्यांवरती नाही. यामुळे दुसरा प्रकार विशेष बहुमत आणि तिसरा प्रकार विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता हे मिळवणं थोडं अवघड आहे. आणि यामध्ये जेव्हा तुम्ही राज्यसभेचं मत घेता दुसऱ्या प्रकारात तिसऱ्या प्रकारात, त्यावेळी एक वाक्य लक्षात ठेवा, ही राज्यसभेचे डेफिनेशन आहे, राज्यसभा ही राज्यांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे और प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. हे वाक्य परत एकदा सांगतो, राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. राज्यसभेबाबतचं शेड्यूल चौथं शेड्यूल आहे. सो याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही राज्यसभेची परवानगी घेता याचा अर्थ तुम्ही राज्यांची परवानगी घेताय. आणि जर तुम्ही राज्यांची परवानगी घेताय म्हणजे काय, तुम्ही कसे झाला, संघराज्यात्मक झाला. पहा लॉजिक लक्षात घ्या, राज्यसभा राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, तुम्ही राज्यसभेची परवानगी घेताय म्हणजे राज्यांची परवानगी घेताय, आणि राज्यांची परवानगी घेताय म्हणजेच तुम्ही कसे आहात, तुम्ही संघराज्यात्मक आहात. यामुळे हे जे दोन प्रकार आहेत हे दोन प्रकार या ठिकाणी क्लिअर करतात की आपलं ताठर संविधान रिजिड कॉन्स्टिट्यूशन हे कसं आहे, रिजिड कॉन्स्टिट्यूशन हे राज्यांना फेवर करणार आहे. आणि यातलं एक वाक्य परत एकदा सांगतो, राज्यांनी किती दिवसांच्या आत या घटनादुरुस्तीला मान्यता द्यावी असं राज्यांवरती वेळेचं कोणतंही बंधन नाही. दोन वाक्यांचं पॉईंट पक्क लक्षात ठेवा, संसदेने पास केलेलं बिल राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपतींनी त्या बिलावरती किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राष्ट्रपतीवरती नाही. पक्क लक्षात ठेवा, लोकसभा
राज्यसभेने पास केलेलं बिल राष्ट्रपतीकडे सहीसाठी आल्यास राष्ट्रपतींनी त्या बिलावरती किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राष्ट्रपतीवरती नाही. सेम घटनादुरुस्ती विधेयक राज्यांकडे परवानगीसाठी आल्यानंतर राज्यांनी त्या बिलावरती किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राज्यावरती नाही. यामुळे ताठर संविधान दॅट इज रिजिड कॉन्स्टिट्यूशन हे राज्यांना फेवर करणारं वैशिष्ट्य आहे हे आपण आत्ता पाहितलं. पुढचं आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था. आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आपल्या संविधानामध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवण्यासाठीच्या खूप सगळ्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या तरतुदी हे रिफ्लेक्ट करतात की स्वतंत्र न्यायव्यवस्था ही फेवर करणारी गोष्ट आहे. या पर्टिक्युलर गोष्टीमुळे जेव्हा न्यायव्यवस्था स्वतंत्र असते तेव्हा ही न्यायव्यवस्था संविधानाची सर्वोच्चता जपण्याचा प्रयत्न करते. यामुळे संविधानाची सर्वोच्चता आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था या दोन्ही गोष्टी राज्यांना फेवर करणाऱ्या आहेत. यामुळे संविधानाची सर्वोच्चता आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था या दोन्ही गोष्टी संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे जे आपण पाहितलं कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमेसी आणि कशामार्फत ज्युडिशियल रिव्ह्यूच्या मार्फत या ठिकाणी संविधानाचं रक्षण करते. या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यूची तीन कलमं लक्षात ठेवा. एक आहे आर्टिकल 13, दुसरा आहे आर्टिकल 32, तिसरा आहे आर्टिकल 226. जर विचारलं गेलं खालीलपैकी कोणती कलम ज्युडिशियल रिव्ह्यूशी संबंधित आहेत तर आर्टिकल 13, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 हे तीनही कलम ज्युडिशियल रिव्ह्यूशी संबंधित आहेत. यापैकी आर्टिकल 32 सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे, आर्टिकल 226 हायकोर्टशी संबंधित आहे आणि आर्टिकल 13 फंडामेंटल राईटशी संबंधित आहे. आर्टिकल 13 फंडामेंटल राईट, आर्टिकल 32 सुप्रीम कोर्ट, आर्टिकल 226 हायकोर्ट. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे आपली जी संसद आहे, आपलं कायदेमंडळ आहे, हे दोन सभागृहांचं बनलेलं आहे. एक आहे लोकसभा ज्याला आपण म्हणतो कनिष्ठ सभागृह किंवा हाऊस ऑफ द पीपल, हे अस्थायी सभागृह आहे. दुसरं आहे राज्यसभा ज्याला आपण म्हणतो काउन्सिल ऑफ स्टेट्स किंवा हे याला आपण वरिष्ठ सभागृह असं म्हणतो. इथं बेसिकली लक्षात घ्या राज्यसभा जी आहे, राज्यसभा हे विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. ही ओळ पक्की लक्षात ठेवा, विसरू नका. राज्यसभा ही वेगवेगळ्या राज्यांचं रिप्रेझेंटेशन करणारं सभागृह आहे. ही राज्यसभेची डेफिनेशनच आहे. राज्यसभा काय आहे? वेगवेगळ्या राज्यांचं रिप्रेझेंटेशन करणारं सभागृह आहे. राज्यसभा वेगवेगळ्या राज्यांचं रिप्रेझेंटेशन करणारं सभागृह आहे. राज्यसभेचं शेड्यूल लक्षात ठेवा, फोर्थ शेड्यूल हे राज्यसभेचं शेड्यूल आहे. चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेबाबतच्या महत्त्वाच्या तरतुदी मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर आता एकात्म वैशिष्ट्य. आत्तापर्यंत आपण काय पाहितलं? फेडरल फीचर पाहितलं. फेडरल म्हणजे जे फीचर राज्यांच्या अधिकारांचं केंद्रापासून संरक्षण करतात किंवा जे फीचर राज्यांना केंद्रा एवढेच अधिकार देण्याचा प्रयत्न करतात, या सगळ्यांना आपण म्हणतो आपल्या संविधानाची संघराज्यात्मक वैशिष्ट्य. आता आपण पाहूया आपल्या संविधानाची एकात्म वैशिष्ट्य. एकात्म वैशिष्ट्य संविधानाचे असे वैशिष्ट्य जे फक्त आणि फक्त केंद्र सरकारला फेवर करतात किंवा ज्या वैशिष्ट्यांमध्ये केंद्र सरकार हे राज्य सरकारपेक्षा ऑल पॉवरफुल असतं आणि सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये एकवटलेले असतात, त्यांना म्हणायचं एकात्म वैशिष्ट्य. आपल्या इथं सुद्धा काही वैशिष्ट्य असे आहेत की जे केंद्राकडे झुकलेले आहेत. मी सगळ्यात पहिल्या दिवशी सांगितलं होतं आपल्या व्यवस्थेमध्ये आपली व्यवस्था संघराज्यात्मक आहे, मात्र कुणाकडे झुकलेली आहे? केंद्राकडे झुकलेली आहे. आपली व्यवस्था संघराज्यात्मक आहे मात्र ही केंद्राकडे झुकलेली आहे. याला आपण शब्द वापरतो फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस, संघराज्यात्मक व्यवस्था जी केंद्राकडे झुकलेली आहे. सगळ्यात पहिलं आहे प्रभावी केंद्र. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य केंद्र सरकार स्ट्रॉंग आहे. मग हे कसं स्ट्रॉंग आहे आपण एक एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी हे तोंडी पण सांगू शकतो मात्र काय की तुम्ही इथं रीडिंग करत असाल त्यामुळे सांगणं सोपं जाईल. पहा, सगळ्यात पहिले केंद्र सूचीमध्ये राज्य सूचीपेक्षा जास्त विषय आहे. नंबर ऑफ विषय केंद्र सूचीमध्ये जवळपास 100 आहेत, राज्य सूचीमध्ये 50+ आहेत. सो केंद्र सूचीमध्ये जास्त विषय आहेत. दुसरा मुद्दा, केंद्र सूचीमध्ये राज्य सूचीपेक्षा जास्त महत्त्वाचे विषय आहेत.
काय आहे, जास्त महत्त्वाचे विषय आहे. दुसरा मुद्दा, आता तिसरा मुद्दा काय म्हणतो लक्ष देऊन पहा. समजा केंद्राने केंद्र सूचीवर कायदा केला, राज्याने राज्य सूचीवर कायदा केला, दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी सुरू आहे. जर दोन्ही कायद्यांची म्हणजे केंद्र सूचीवरचा संसदेचा कायदा आणि राज्य सूचीवरचा राज्य विधिमंडळाचा कायदा, दोन्ही कायद्यांची जर कोणत्याही तक्रारीविना कोणत्याही वादविवादाविना जर नॉर्मल अंमलबजावणी सुरू असेल तर त्यामध्ये काहीही अडचणी येत नाही. मात्र जर केंद्र सूचीमधला कायदा आणि राज्य सूचीमधला कायदा, पहा केंद्र सूचीमधला कायदा आणि राज्य सूचीमधला कायदा या दोन कायद्यांमध्ये जर कन्फ्लिक्ट झाला तर केंद्राचा कायदा राज्यापेक्षा वरचढ ठरेल. केंद्र सूचीमधला कायदा आणि राज्य सूचीमधला कायदा या दोन कायद्यांमध्ये वादविवाद झाला, या दोन कायद्यांच्या तरतुदी एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत, तर केंद्राचा कायदा राज्यापेक्षा वरचढ ठरेल. हा तिसरा पॉईंट. त्यानंतर कॉन्करंट लिस्ट बाबत काय पॉईंट आहे, तर पहा कॉन्करंट लिस्टमध्ये काय आहे, एकाच वेळी केंद्र आणि राज्य दोघंजणही कायदा करू शकतात. ही कॉन्करंट लिस्टचे डेफिनेशन आहे. समवर्ती सूचीचे डेफिनेशन काय आहे, तर समवर्ती सूचीमधील विषयांवर एकाच वेळी केंद्र आणि राज्य दोघेजणही कायदा करू शकतात. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, आता पहा इथं तुम्ही वाचा, मी तुम्हाला सांगतो, सिम्पली लक्षात घ्या. पहा कॉन्करंट लिस्टचे डेफिनेशन काय आहे, जे विषय कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत त्यावरती एकाच वेळी सेम विषयावरती सुद्धा एकाच वेळी, समजा फॉर एक्झाम्पल शिक्षण हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये आहे, केंद्रानं शिक्षणावर कायदा केला, राज्यानं शिक्षणावर कायदा केला, एकाच वेळी कायदा केला, समजा कॉन्करंट लिस्टमधल्या विषयावरती एकाच वेळी केंद्राने आणि राज्याने दोघांनीही कायदा केला, दोघांनीही एकाच वेळी कायदा केला, तर या कायद्याची एकाच वेळी अंमलबजावणी केली जाऊ शकते. क्लिअर? जर समजा या दोन कायद्यांमध्ये काहीही कन्फ्लिक्ट झाला नाही तर काहीही अडचण येणार नाही. दुसरा मुद्दा, जर समजा कॉन्करंट लिस्टमधला केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट झाला, जर समजा कॉन्करंट लिस्टमधला केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा या दोघांमध्ये जर कन्फ्लिक्ट झाला तर त्या केसमध्ये केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरेल. पण जर या राज्याच्या कायद्याला, जर या राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतीची परवानगी असेल तर हा राज्याचा कायदा केंद्रापेक्षा वरचढ ठरेल. पण राष्ट्रपतीची परवानगी असणाऱ्या राज्याच्या कायद्याला संसद रद्द करू शकते. सो अल्टिमेटली कोण पॉवरफुल झालं, केंद्र पॉवरफुल झालं. मी समवर्ती सूची परत एकदा रिपीट सांगतो, लक्ष देऊ इकडे लक्ष द्या. काय आहे कॉन्करंट लिस्टचे डेफिनेशन, अशी आहे की समवर्ती सूचीमधल्या विषयावर एकाच विषयावर किंवा कोणत्याही विषयावर एकाच वेळी केंद्र आणि एकाच वेळी राज्य दोघंजणही एकाच वेळी कायदा करू शकतात. पहिला मुद्दा, दोघांचाही कायदा एकाच वेळी लागू केला जाईल, काही हरकत नाही. दुसरा मुद्दा, जर त्या विषयावरती केंद्राचा कायदा, सेम विषयावरती राज्याचा कायदा या दोन कायद्यांमध्ये जर कन्फ्लिक्ट झाला तर केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरल. तिसरा मुद्दा, पण जर समजा या राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतीची परवानगी असेल तर राज्याचा कायदा केंद्रापेक्षा वरचढ ठरेल. चौथा मुद्दा, पण राष्ट्रपतीची परवानगी असणाऱ्या या कायद्याला संसद रद्द करू शकते. सो अल्टिमेटली कोण पॉवरफुल झालं, अल्टिमेटली संसद किंवा केंद्र सरकार पॉवरफुल झालं. पुढचा आहे शेषाधिकार, रिसिड्युअरी पॉवर. पहा रिसिड्युअरी पॉवर म्हणजे काय, जो विषय केंद्र सूची, राज्य सूची किंवा समवर्ती सूची या तिन्हीपैकी कोणत्याही यादीमध्ये नाही आहे, जो विषय केंद्र, राज्य, समवर्ती या तिन्हीपैकी कोणत्याही यादीमध्ये नाही आहे आणि ज्याच्यावरती आता नवीन कायदा करण्याची वेळ आली, फॉर एक्झाम्पल जवळपास 2003 आपल्या संविधानामध्ये, सॉरी आपल्या टॅक्सेशन पॉवरमध्ये सर्व्हिस टॅक्स, सेवा कर नावाचा प्रकार नव्हता, तो नंतर नंतर आला. याचा अर्थ काय, आत्तापर्यंत सेवा करांबद्दल कुणीही बोलत नव्हतं, पण आता गरज पडते की आपल्याला सर्व्हिस टॅक्स लावायचा आहे, मग यावर कायदा कुणी करायचा, कारण केंद्र सूचीमध्ये नाही आहे, राज्यामध्ये नाही आहे, समवर्तीमध्ये नाही आहे. मग जो विषय या तीनही लिस्टमध्ये नाही आहे त्यावर कायदा कोण करणार, तर त्याला म्हणायचं आपल्या संविधानामधील शेषाधिकार किंवा रिसिड्युअरी पॉवर. भारतामध्ये शेषाधिकार संसदेकडे आहे, पक्क लक्षात घ्या, कोणाकडे आहे, संसदेकडे आहे. अमेरिकेत मात्र शेषाधिकार कोणाकडे आहे, राज्यांच्या हातामध्ये आहे.
पक्क लक्षात घ्या, भारतामध्ये शेषाधिकार केंद्र सरकार म्हणजे संसदेकडे आहे, अमेरिकेत मात्र या प्रकारचा शेषाधिकार कोणाकडे आहे, राज्यांकडे आहे. राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची, चौथा आहे शेषाधिकार. चारही ठिकाणी हे सरळ सरळ दिसतं की केंद्र सरकार हे राज्य सरकारपेक्षा खूप जास्त पॉवरफुल आहे. जास्त विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, वाद झाला तर केंद्राचा कायदा वरचढ ठरतो, आणि जर समजा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्याचा कायदा वरचढ ठरण्याचा प्रयत्न झाला तर त्या केसमध्ये काय होतं, संसद त्या राज्याच्या कायद्याला रद्द करू शकते. त्यामुळे काय, ऑल पॉवरफुल कोण झालं, संसद ऑल पॉवरफुल झाली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्य अविनाशी नाहीत. राज्य अविनाशी नाहीत याचा अर्थ काय, राज्य कसे आहेत, राज्य विनाशी आहेत, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. याचा सिंपल अर्थ काय आहे, या सगळ्यात सिंपल अर्थ आहे की पा, भारतात राज्यांना प्रादेशिक अखंडता नाही आहे, टेरिटोरियल इंटिग्रिटी नाही आहे. म्हणजे कोणत्याही राज्याला त्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, तो मेंटेन करण्याचा अधिकार नाही. केंद्र सरकारला वाटलं की या सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये केंद्र सरकार या नाव, क्षेत्रफळ, सीमा यांना कधीही बदलवू शकतं. कसं बदलवू शकतं, तर हे बदलण्यासाठी फक्त साधारण बहुमत वापरलं जातं, आणि याबद्दलची तरतूद कलम 3 आहे. आणि कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ आणि सीमा बदलविण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, फक्त कोणाला आहे, संसदेला आहे. परत एकदा सांगतो, 5 ओळीनं लक्षात ठेवा. पहिला पॉईंट, कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, याबद्दलची तरतूद आर्टिकल 3 आहे. या प्रकारचं बिल संसदेत मांडण्यापूर्वी 2 पूर्तता होणं गरजेचं आहे. पहिली अट, या बिलाला राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दुसरी अट, हे बिल मांडण्यापूर्वी राष्ट्रपती या बिलाला राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवतील व त्यांना म्हणतील की तुम्ही या स्पेसिफाईड टाईम पिरियडमध्ये, विशिष्ट वेळेमध्ये तुमचं मत कळवा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, त्या राज्याचं काय मत आहे, हे राज्याचं मत संसद किंवा राष्ट्रपती या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं, आणि एकदम साधारण बहुमताने कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलली जाऊ शकते. त्यामुळे वाक्य काय आहे, इंडिया इज अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन, म्हणजे कोणतंही घटक राज्य भारतामधनं बाहेर पडू शकत नाही. ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स याचा अर्थ काय, राज्य मात्र अंतर्गत तोडले जाऊ शकतात, राज्यांमध्ये अंतर्गत बदल केले जाऊ शकतात. राज्यांमधील अंतर्गत बदल करताना त्यांचं नाव, क्षेत्रफळ, सीमा हे सर्व काही बदलविलं जाऊ शकतं. अमेरिकेत वेगळं आहे, अमेरिका हे काय आहे, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. अमेरिकेमधनं सुद्धा कोणतंही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही, मात्र अमेरिकेत वेगळी तरतूद आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ किंवा सीमा बदलविण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. परत एकदा सांगतो, अमेरिकेमध्ये तुम्हाला कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ किंवा सीमा बदलविण्याचा अधिकार नाही. भारतामध्ये एकच संविधान आहे, हे एकात्म वैशिष्ट्य आहे. अमेरिकेमध्ये केंद्राचं वेगळं आणि राज्याचं वेगळं असे सेपरेट कॉन्स्टिट्यूशन आहेत, भारतामध्ये मात्र सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. केंद्रासाठी व राज्यांसाठी भारतामध्ये काय आहे, सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर फ्लेक्सिबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आपण संविधानातील खूप सगळ्या तरतुदींना साधारण बहुमताने बदलवू शकतो, साधारण बहुमताने बदलवू शकतो. आणि यामुळे काय होतं, या ठिकाणी राज्यांचं मत तेवढं विचारात घेतलं जात नाही, कारण साधारण बहुमतामध्ये तुम्हाला जेवढी लोक उपस्थित आहेत व यापैकी जेवढ्या लोकांनी मतदान केलं आहे त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचं मत हवं असतं, जे मिळवणं खूप सोपं असतं, जे राज्यांच्या फेवरचं नसतं किंवा राज्यांच्या सोयीचं नसतं. यामुळे साधारण बहुमत जे आहे हे फक्त केंद्राच्या फेवरचं असतं. यामुळे लक्षात घ्या, लवचिकता, संविधानाची लवचिकता हे केंद्र सरकारला फेवर करणारं, केंद्र सरकारच्या सोयीचं असणारं वैशिष्ट्य आहे. संविधानाची लवचिकता हे केंद्र सरकारला फेवर करणारं किंवा केंद्र सरकारच्या सोयीचं असणारं वैशिष्ट्य आहे. महत्त्वाची गोष्ट, आपल्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये घटनादुरुस्ती फक्त केंद्र सरकार करू शकतं,
अमेरिकेत राज्य घटना दुरुस्त प्रस्ताव प्रपोज देऊ शकतात, भारतात या प्रकारचा कोणताही प्रस्ताव सुद्धा राज्य देऊ शकत नाही। यामुळे घटना दुरुस्तीच्या बाबतीत राज्यांना कोणताही अधिकार नसतो। भारतामध्ये सर्वच्या सर्व घटना दुरुस्त्या फक्त केंद्र सरकार करतात आणि या घटना दुरुस्त्या करताना फक्त एकाच ठिकाणी राज्यांचा अधिकार विचारात घेतला जातो। पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, राज्यांना असमान प्रतिनिधित्व आहे। भारतामध्ये लोकसभेमध्ये व राज्यसभेमध्ये राज्यांना जे रिप्रेझेंटेशन आहे हे असमान आहे। हे रिप्रेझेंटेशन लोकसभेच्या लोकसंख्येच्या आधारावरती आहे। यामुळे ज्या राज्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे त्या ठिकाणच्या म्हणण्याला जास्त महत्त्व असतं। यामुळे जे कोणी पंतप्रधान येतात त्यांना माहीत आहे की यूपीमधल्या 72 जागा आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत। यामुळे नरेंद्र मोदी जरी गुजरातचे असले तरीसुद्धा ते यूपीमधनं निवडणूक लढवितात, कारण त्यांना सिम्बॉलिकली याचा अंदाज आहे की यूपीमध्ये जर आपल्याला 72 जागा हव्या असतील तर यूपीच्या लोकांना आपल्याला आपलेपणाची भावना द्यावी लागेल आणि यामुळे ते त्या ठिकाणावरनं निवडणूक लढवितात। हे एक प्रकारचं एकात्म वैशिष्ट्य आहे। अमेरिकेत मात्र या प्रकारचं नाही आहे। अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याला 2 या सोयीने अमेरिकेच्या सिनेटमध्ये एकूण 100 जागा आहेत। एक पॉईंट लक्षात ठेवा, जसं भारतामध्ये लोकसभा जास्त महत्त्वाचं सभागृह आहे तसं अमेरिकेमध्ये सिनेट जास्त महत्त्वाचं सभागृह आहे। परत एकदा सांगतो, भारतात जशी लोकसभा जास्त महत्त्वाचं सभागृह आहे तसं अमेरिकेमध्ये सिनेट जास्त महत्त्वाचं सभागृह आहे। पण फरक काय आहे? आता सांगणारं वाक्य महत्त्वाचं आहे। फरक हा आहे की जगभरामध्ये जे कनिष्ठ सभागृह आहेत, जे लोअर हाऊसेस आहेत, जगभरामध्ये जे कनिष्ठ सभागृह आहेत किंवा जे लोअर हाऊसेस आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत। भारतामध्ये अमेरिकेत मात्र असं नाही आहे। अमेरिकेमध्ये सिनेट नावाचं हे जे वरिष्ठ सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह जास्त महत्त्वाचं आहे। हा अपवाद आहे, लक्षात ठेवा। अमेरिकेमध्ये वरिष्ठ सभागृह जास्त महत्त्वाचं आहे। आणीबाणीच्या तरतुदी आपल्या संविधानाच्या पार्ट 18 देण्यात आलेल्या आहेत। आर्टिकल आहे 352, त्यानंतर 356, त्यानंतर 360 आणि 356 ऑल्टरनेटिव्ह आहे 365। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणीबाणी लागू झाल्यानंतर राज्य सरकारचे सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हातामध्ये जातात। आणि महत्त्वाची गोष्ट, आपली सर्वच्या सर्व व्यवस्था, राज्य सरकारची आपली सर्वच्या सर्व व्यवस्था जी नॉर्मली संघ राज्यात्मक असते, ही सर्वच्या सर्व व्यवस्था एकात्म होते आणि केंद्र सरकार ऑल पॉवरफुल बनतं। हे बेसिक लक्षात ठेवा। यामुळे काय होतं, आणीबाणीच्या तरतुदी फक्त केंद्र सरकारच लावू शकतं, राज्यांना अधिकार नसतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यांचे सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये एकवटले जातात। हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, केंद्र सरकार सर्व शक्तिमान होतं। सर्वात महत्त्वाचं आहे, भारतामध्ये काय आहे, एकेरी नागरिकत्व आहे, सिंगल सिटिझनशिप आहे। अमेरिकेमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व आहे। राहील लक्षात, हे अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी काय आहे, ड्युअल सिटिझनशिप आहे, देशाचं नागरिकत्व आणि राज्याचं नागरिकत्व सुद्धा आहे। त्यानंतर भारतामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे। आपण जे काल पाहितलं इंटिग्रेटेड ज्युडिशरी, अमेरिकेत असं नाही आहे। अमेरिकेमध्ये मात्र काय आहे, सेपरेटेड ज्युडिशरी आहे, डबल ज्युडिशियल सिस्टीम आहे। आपल्या इथे एक शब्द विचारला जाऊ शकतो, आपल्याकडे सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे, शब्द महत्त्वाचा आहे। या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो। भारतामध्ये सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे, अमेरिकेमध्ये डबल ज्युडिशियल सिस्टीम आहे। भारतामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे, अमेरिकेमध्ये मात्र सेपरेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस। ऑल इंडिया सर्व्हिसेस बद्दल एक छोटे काय पॉईंट आहेत, आपण एक एक करून पाहूया। सगळ्यात पहिला पॉईंट आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 आहेत, IAS, IPS, IFOS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। मग महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो आहे आर्टिकल 312। आर्टिकल 312 कशाबद्दल आहे, कोणतीही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करण्याबद्दल आहे। IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या 3 काय आहेत, या 3 तुमच्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत। मग मोठा प्रश्न हा आहे,
की जर या तीन ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील, तीन ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील आणि समजा आपल्याला नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करायची आहे तर ती कशी केली जाते? आता या ठिकाणी पॉईंट लक्षात घ्या, हे कधीही विसरू नका, कोणतीही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस जर क्रिएट करायची असेल, कोणतीही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस जर क्रिएट करायची असेल तर यासाठी राज्यसभेचा ठराव आवश्यक आहे. हा ठराव राज्यसभेच्या 2/3 जास्त उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने व्हायला हवा. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा राज्यसभेचा हा ठराव पास होईल त्यावेळी संसद त्यावर एक सेपरेट कायदा आणल आणि मग नवीन ऑल इंडिया सर्व्हिसची क्रिएट निर्मिती होईल. इथं प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती राज्यसभेच्या ठरावाने होते, नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती संसदेच्या कायद्याने होते, कोणतं वाक्य करेक्ट आहे? तर पहिलं वाक्य चूक आहे. कोणतीही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस राज्यसभेच्या ठरावाने निर्माण होत नाही. नवीन ऑल इंडिया सर्व्हिस निर्माण करण्यासाठी राज्यसभेचा ठराव वापरला जातो ॲज अ स्टार्ट, पण नवीन ऑल इंडिया सर्व्हिस ही फक्त संसदेच्या कायद्यानेच निर्माण होते. काय होते? फक्त संसदेच्या कायद्याने निर्माण होते. हे आर्टिकल 312 लक्षात घ्या. मग आता महत्त्वाचा एक पॉईंट पाहिजे, आर्टिकल 311. आर्टिकल 311 काय म्हणतो? एखाद्या व्यक्तीला, मी आपल्या बोलीभाषेमध्ये सांगतो, तुम्ही हवं ते या ठिकाणी वाचून घ्या. आर्टिकल 311 म्हणतं, एखाद्या व्यक्तीला ज्या ऑथॉरिटीने अपॉइंट केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला ज्या ऑथॉरिटीने नेमणूक दिलेली आहे त्यापेक्षा निम्न दर्जाची ऑथॉरिटी त्या व्यक्तीला पदावरून काढू शकत नाही. वाक्य महत्त्वाचं आहे, एखाद्या व्यक्तीला ज्या ऑथॉरिटीने नेमणूक दिलेली आहे त्यापेक्षा निम्न दर्जाची ऑथॉरिटी त्या व्यक्तीला त्या पदावरून काढू शकत नाही. आता इथं याचा अर्थ काय? IAS, IPS, IFOS या सगळ्यांची नेमणूक कोणाच्या म्हणण्यानुसार होते? राष्ट्रपतीच्या सहीनुसार होते. मग यांची जर नेमणूक राष्ट्रपतीच्या सहीनुसार होत असेल तर यांना पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त राष्ट्रपतीला किंवा त्यापेक्षा हायर दर्जाच्या ऑथॉरिटीला. पण भारतामध्ये राष्ट्रपती सोडलं तरी तर कोणताही व्यक्ती हायर दर्जाची ऑथॉरिटी नाही आहे. राष्ट्रपतीपेक्षा भारतात मोठं कोणीच नाही आहे. यामुळे IAS, IPS किंवा IFOS लोकांना त्या पदावरून काढण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे, इतर कुणालाही नाही. मग इथं काय होतं? आता इथं वाक्य लक्षात घ्या. ऑल इंडिया सर्व्हिसमधल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा, त्यांचं काही चुकलं त्यांना सस्पेंड करणं, त्यांची ट्रान्सफर करणं, पगार रोखणं, प्रमोशन रोखणं, या प्रकारच्या तात्पुरत्या उपाययोजना करणं, तर या प्रकारचा करण्याचा, निलंबित करण्याचा किंवा तात्पुरतं शासन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, मात्र त्यांच्या सेवा समाप्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सो याचा अर्थ काय? राज्य सरकारकडे त्या ऑल इंडिया सर्व्हिसमधल्या व्यक्तीवर तात्काळ नियंत्रण आहे, इमिडिएट कंट्रोल आहे. इमिडिएट म्हणजे तात्काळचं किंवा सोप्या भाषेमध्ये तात्पुरतं नियंत्रण आहे. काय आहे? तात्पुरतं नियंत्रण आहे. मात्र या व्यक्तीला पदावरून काढण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे, केंद्र सरकारला आहे. यामुळे पहिलं वाक्य, अखिल भारतीय सेवांवरती राज्य सरकारचं तात्काळचं इमिडिएटवालं नियंत्रण आहे, तर या सेवांवरती केंद्र सरकारचं अंतिम नियंत्रण आहे. आणि नियंत्रण का आलेलं आहे? आर्टिकल 311 मुळे. पहा, ऑल इंडिया सर्व्हिसेस 3, आर्टिकल 311, एखाद्या व्यक्तीला ज्या ऑथॉरिटीने नेमणूक केलेली आहे त्यापेक्षा निम्न दर्जाची ऑथॉरिटी त्यांना पदावरून काढू शकत नाही. आर्टिकल 312, नवीन ऑल इंडिया सर्व्हिसची निर्मिती, ही करण्यासाठी राज्यसभेचा ठराव आवश्यक आहे. राज्यसभेचा ठराव पास झाल्यानंतर संसद त्या ठिकाणी कायदा करेल आणि संसदेच्या कायद्याने नवीन ऑल इंडिया सर्व्हिसची निर्मिती होईल. मग महत्त्वाचा मुद्दा, एखाद्या व्यक्तीला ज्या ऑथॉरिटीने अपॉइंट केलेलं आहे त्यापेक्षा निम्न दर्जाची ऑथॉरिटी त्यांना पदावरून काढू शकत नाही. महत्त्वाचा मुद्दा. मग इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, या ऑल इंडिया सर्व्हिसच्या लोकांना सस्पेंड करणं, त्यांचं प्रमोशन रोखणं, पगार रोखणं किंवा त्यांना कोणतंही पोस्टिंग न देणं, हे सगळं राज्य सरकार करतं, पण त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. यामुळे ऑल इंडिया सर्व्हिसेसवरती राज्य सरकारचं तात्काळचं नियंत्रण असतं, केंद्र सरकारचं मात्र अंतिम नियंत्रण असतं, अल्टिमेट कंट्रोल असतं. यावर वाक्य काय आहे?
स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव इमिडिएट कंट्रोल ओव्हर ऑल इंडिया सर्व्हिसेस वेअर ॲज सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज अल्टिमेट कंट्रोल ओव्हर ऑल इंडिया सर्व्हिसेस. सो तात्काळचं नियंत्रण आणि अंतिमवालं नियंत्रण. यामुळे महत्त्वाचं आहे आर्टिकल 311 सरकारी आयोग जे केंद्र राज्य संबंधांबाबत होतं, सेंटर स्टेट रिलेशन्सबाबत होतं, सरकारी आयोगाने रिकमेंड केलेलं आहे आर्टिकल 311 सौम्य करा, आर्टिकल 311 डायल्यूट करा. का? तर आर्टिकल 311ने या ऑल इंडिया सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना जे प्रोटेक्शन दिलेलं आहे यामुळे ही ऑल इंडिया सर्व्हिसेसचे ऑफिसर्स कुणालाही बधत नाहीत, कुणाचंही ऐकत नाहीत. सो यांचा यांना स्टील फ्रेम मिळालेला आहे प्रोटेक्शनचं. यामुळे काय करा, हे आर्टिकल 311 डायल्यूट करा. इवन राजमन्नार समिती जी तमिळनाडू गव्हर्नमेंटची कमिटी होती, तमिळनाडू स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन म्हणजे काय प्रशासकीय सुधारणा आयोग होतं, यांनी रिकमेंड केलं होतं की आम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेस नको, तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस काय करा, रद्द करा, आम्ही आमच्या लेवलला भागवतो. थोडक्यात आता मी थोडक्यात सांगतो की थोडक्यात राज्यांचं काय म्हणणं आहे, परीक्षा तुम्ही घ्यायची, सिलेबस तुम्ही ठरवायचा, ट्रेनिंग तुम्ही द्यायची, त्यांनी कोणत्या राज्यात जाऊन काम करायचं हे तुम्ही ठरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवायच्या. ती लोकं आमच्या इथं येणार, पगार आमच्याकडनं घेणार, पेन्शन आमच्याकडनं घेणार, आमच्या इथं काम करणार. त्यांचं चुकलं तर आम्ही त्यांना थोडंफार रागवायचं, त्यांनी मुजुरीपणा करायचा, पण आम्हाला त्यांना जर सर्व्हिसमधनं काढण्याचा अधिकार नसेल तर मग तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस ठेवताच कशाला. यामुळे राजमन्नार कमिटीने रिकमेंड केलं होतं की आम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेस नको, ऑल इंडिया सर्व्हिसेस रद्द करा. हे वाक्य लक्षात ठेवा, राजमन्नार कमिटीचं नावसुद्धा लक्षात ठेवा. असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कमिटीने ऑल इंडिया सर्व्हिसेस रद्द करण्याची शिफारस केलेली होती. त्यानंतर पुढचं आहे ऑडिटबद्दल. आपल्याकडे एक सिंगल ऑडिट मशिनरी आहे केंद्रासाठी व राज्यासाठी, आपल्याकडे सिंगल ऑडिट मशिनरी आहे. ऑडिटचं आर्टिकल लक्षात ठेवा, आर्टिकल 148 आणि कायदा आहे 1971 कायदा आहे. इथे एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, कॅग जो आहे या कॅगचा फुल फॉर्म आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. म्हणजे मी इथं काय सांगतो माहिती आहे का, कॅगवर काय प्रश्न येऊ शकतो हे तुम्हाला सांगतोय. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हे एक पॉईंट आहे. मग कॅगबद्दल पहिला पॉईंट काय माहिती का, पहिला पॉईंट आहे कॅगचं काम पोस्टमॉर्टेम स्वरूपाचं असतं. म्हणजे काय, बेसिकली कॅगचं काम काय आहे, कॅगचं काम आहे ऑडिटिंग करणं. ऑडिटिंग करणं म्हणजे तपासणी करणं. सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीजला टॅक्स पेयरच्या खिशातनं जे पैसे गेलेले आहेत हे पैसे त्यांनी त्या कामासाठीच खर्च केलेले आहेत का, त्या ऑथॉरिटीनेच खर्च केलेले आहेत का, तो जो खर्च करताना त्यांनी काही चुका केलेल्या आहेत का, कायदा फॉलो केलेला आहे का, संविधान फॉलो केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं याला आपण म्हणतो ऑडिटिंग करणं, मराठीत म्हणतो लेखा परीक्षण करणं. सो कॅगचं काम काय आहे, कॅगचं काम आहे ऑडिटिंग करणं. पण कॅग काय करतं, सगळा खर्च झाल्यानंतर सरकार बिरकार बदलल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर स्वतःचा रिपोर्ट मांडतं. कॅगचा रिपोर्ट खूप लेट येतो, यामुळे कॅगचं काम काय म्हणायचं, पोस्टमॉर्टेम स्वरूपाचं आहे असं मानलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीचं सगळं घडून गेल्यानंतर कॅग येतं आणि मग पोस्टमॉर्टेम करतं. यामुळे कॅगच्या रिपोर्टला ॲज खूप मोठं रिलिव्हन्स नसतं असं त्यावरती टीका केली जाते. रिलिव्हन्स नसतो असं नाही आहे, रिलिव्हन्स असतो, त्याचा फायदा होतो. फक्त काय की फायदा थोडासा लेट होतो, त्यामुळं कॅगवरती ही टीका आहे की कॅगचं जे काम आहे हे पोस्टमॉर्टेम स्वरूपाचं आहे, कॅगचं काम पोस्टमॉर्टेम स्वरूपाचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, कॅग हा भारतामध्ये ॲज अ कंट्रोलर म्हणून काम करत नाही. कॅगचं नाव जरी कंट्रोलर असलं तरी कॅग भारतामध्ये ॲज अ कंट्रोलर म्हणून काम बघत नाही असं का म्हणलं जातं. तर एक कंपॅरिझन आहे, ब्रिटनमधला जो कॅग आहे हा कॅग पैसे सँक्शन होण्याच्या अगोदर तपासणी करतो. पैसे ज्या कामासाठी मागितले त्यासाठीच घेऊन जात आहेत का, जी ऑथॉरिटी आली त्या ऑथॉरिटीकडे तो अधिकार आहे का, ते नियमांमध्ये बसतं का,
कायद्यामध्ये बसतं का? जर या सगळ्या बाबींची पूर्तता झाली आणि जर कॅगचं समाधान झालं की हां हे करेक्ट आहे आणि कॅग जे पैसे घेऊन जात आहे हे समाधानासाठी आहे, सॉरी जे मंत्रालय पैसे घेऊन जात आहे हे योग्य पद्धतीने घेऊन जात आहे, तर त्या केसमध्ये कॅग त्यावर सही करतं आणि मग पैसे खर्च केले जातात. याला म्हणायचं कंट्रोलर ऑफ मनी. याचा अर्थ काय की कॅग ब्रिटनमध्ये ॲज अ कंट्रोलर म्हणून काम पाहतं, भारतामध्ये मात्र पैसे रिलीज करत असताना किंवा फंड सँक्शन करत असताना म्हणजे काय पैसे खर्च करण्याची मान्यता मिळवत असताना कॅगची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. यावेळी महत्त्वाचं वाक्य आहे कॅग भारतामध्ये ॲज अ कंट्रोलर म्हणून काम पाहत नाही, कॅग ब्रिटनमध्ये मात्र ॲज अ कंट्रोलर म्हणून काम पाहतात. कॅग बाबत आर्टिकल 148 आणि कायदा 1971 विसरायचा नाही. कॅगची नियुक्ती आणि काढण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींकडनं राज्यांशी सल्लामसलत न करता केली जाते, ते राज्यांची आर्थिक स्वायत्तता इकॉनॉमिकल और फायनान्शियल ऑटोनॉमी काय करते मर्यादित करतं, कारण खूपदा कॅगच्या रिपोर्टचा वापर त्या राज्यांवरती टीका करण्यासाठी किंवा राज्यांच्या चुका पब्लिकली दाखवून पॉलिटिकल गेन मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे कॅगबद्दल राज्यांनी खूपदा ऑब्जेक्शन नोंदविलेलं आहे. महत्त्वाचं काही वाक्य लक्षात ठेवा, कॅग हे केंद्र आणि राज्य दोघांचंही लेखापरीक्षण करतं, कॅग हे फक्त राज्यांचं अकाउंटिंग करतं. बरोबर आहे, लक्षात घ्या कॅग बेसिकली दोन काम असतात. इथं परत एक तुम्हाला सांगतो, समजा एखादे समजा राज्य आहे तर या राज्यावर काय आहे याचं दोन गोष्टी, एक असतं अकाउंट मेंटेन करणं आणि दुसरं असतं ऑडिटिंग करणं. अकाउंट मेंटेन करणं म्हणजे किती पैसे आले, कुठं पैसे गेले, कसे खर्च झाले, हे सगळं असतं. तर इथं बेसिकली लक्षात ठेवा राज्यांचं अकाउंट कोण मेंटेन करतं, कॅग करतं, आणि राज्यांचं ऑडिटिंगसुद्धा कोण करतं, कॅग करतं. हा थोडा विरोधाभास आहे, म्हणजे काय अकाउंट पण मीच लिहिणार आणि माझ्या अकाउंटची तपासणी पण मीच करणार, म्हणजे काय मीच पेपर लिहिणार आणि मीच पेपर तपासणार. सो इथं थोडासा इश्यू आहे, पण हा इश्यू आपण आणखी रिझॉल्व्ह केलेला नाही आहे. सो बेसिकली लक्षात ठेवा राज्याचं अकाउंटिंग मेंटेन करणं आणि राज्याचं ऑडिटिंग करणं दोन्ही गोष्टी कॅग करतात, पण केंद्राबाबतीत गोष्ट वेगळी आहे. केंद्राच्या बाबतीत लक्षात ठेवा केंद्राचं जे अकाउंटिंग आहे म्हणजे केंद्राचं अकाउंट मेंटेन करण्याचं काम हे CGA करतात. व्हॉट इज CGA? CGA स्टँड्स फॉर कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे काम यांच्याकडे 1976-77 पासून गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. वर्ष परत एकदा चेक करून घ्या. मात्र केंद्र सरकारचं अकाउंटिंग करण्याचं काम CGA करतं, कॅग करत नाही. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. मात्र कॅगचं ऑडिटिंगचं जे काम आहे हे ऑडिटिंगचं काम मात्र कोण करतं, ऑडिटिंगचं काम कॅग करतं. परत एकदा सांगतो राज्यांचं अकाउंट मेंटेन करण्याचं काम, ऑडिटिंगचं काम, दोन्ही काम कोण करतं, कॅग करतं. केंद्राचं मात्र अकाउंटचं काम CGA करतं, ऑडिटिंगचं काम कॅग करतं. CGA हे केंद्र सरकारचं अकाउंटिंगचं काम पाहतं. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. आलं लक्षात, म्हणजे आत्तापर्यंत काय सगळं सुखासुखी चाललंय, सगळं निवांत चाललंय. केंद्र सूची आहे यावर संसद कायदा करल, राज्यसूची आहे यावर राज्य कायदा करल, समवर्ती सूची आहे यावर दोघं कायदा करतील. पण काही स्पेसिफिक कंडिशन्स अशा असतात, काही स्पेसिफिक कंडिशन्स अशा असतात ज्यामध्ये राज्यसूचीवर स्टेट लिस्टवर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे. कुणाला आहे? संसदेला आहे. ही 5-5 कलम पाठ करा, एकदा कलम तुम्हाला लिहून देतो. 249, 250, 252, 253, 356 और 365 या 5 कंडिशन्स अशा आहेत ज्या 5 कंडिशनमध्ये राज्यसूची, राज्यांची जी यादी आहे या राज्यांच्या यादीवरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे. 5 कंडिशन अशा आहेत ज्यामध्ये राज्यांच्या यादीवरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे. केंद्र सूची, केंद्र सरकार, राज्यसूची, राज्य सरकार. परंतु काही परिस्थितीमध्ये राज्यसूचीबाबत कोण कायदा करतं, केंद्र कायदा करतं.
सगळ्यात पहिले आर्टिकल 249, आर्टिकल 249 काय आहे, जर राज्यसभेने या प्रकारचा ठराव मांडला, राज्यसभेला असं वाटलं की राष्ट्रहितासाठी राज्याच्या यादीवरती केंद्रानं कायदा करावा आणि हा ठराव राज्यसभेने पास करून घेतला, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर संसदेला कायदा करण्याचा अधिकार असेल. याचा अर्थ काय, राज्यसभेचा ठराव महत्त्वाचा आहे. तुम्हाला लक्षात येतंय का, आत्तापर्यंत आपण दोन गोष्टी अशा पाहिल्यात ज्या ठिकाणी राज्यसभेचा ठराव आवश्यक आहे. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिलं आपण पाहितलं आर्टिकल 312. काय आर्टिकल 312? नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करण्यासाठी राज्यसभेचा ठराव आवश्यक आहे. दुसरा आहे आर्टिकल 249, राज्यसूचीवरती संसदेला कायदा करण्यासाठी राज्यसभेचा ठराव आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात येत आहे, आपण शिकताना हळूहळू लिंक सुद्धा लावतोय, इंटरलिंकेज सुद्धा लावतोय, जे येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये महत्त्वाचं आहे. सो 312, कोणतीही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करण्यासाठी 249, राज्यसभेचा ठराव, या दोनही केसमध्ये संसद राज्यसूचीमधल्या कायद्यांवर विषय कायदा करू शकते. आणि कारण काय आहे, तर परत सेम डेफिनेशन, राज्यसभा ही राज्यांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. 249. पुढचे 250, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर संसद राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसद राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. आणि हा 250 अंतर्गत केलेला कायदा ज्या दिवशी राष्ट्रीय आणीबाणी संपल तिथून पुढं 6 महिन्यांच्या आत हा कायदा ऑटोमॅटिकली रद्द होतो. राष्ट्रीय आणीबाणी संपली की तिथून पुढं 6 महिन्यांच्या आत हा कायदा ऑटोमॅटिकली रद्द होतो. आर्टिकल 250, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. पुढचं आर्टिकल 252. 252, जर समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्य एकत्र आली आणि यांनी केंद्राला विनंती केली की हा एक विषय असा आहे ज्यावर आम्हाला कायदा करण्यासाठी जमत नाही आहे, किंवा हा विषय असा आहे ज्यावर आम्हा दोन राज्यांचं पटत नाही आहे, आमची बाउंड्री आहे आणि आम्हाला यासाठी पर्याय नाही आहे, तर तुम्ही या विषयासाठी आमच्यासाठी कायदा करा. तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्य विनंती करतात त्यावेळी संसद राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, पॉईंट लक्षात घ्या. या पर्टिक्युलर केसमध्ये सिंगल राज्य विनंती करू शकत नाही. खूप महत्त्वाचं आहे, सिंगल राज्य विनंती करू शकत नाही. कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्याने त्यावर कायदा करायला हवा. मग जर समजा संसदेने या प्रकारे या विषयावर जर कायदा केला तर त्या कायद्याला रद्द करणं, त्यामध्ये बदल करणं, त्यामध्ये दुरुस्ती करणं या प्रकारचा कोणताही अधिकार राज्यांना उरत नाही. त्या कायद्यामध्ये बदल करणं, त्याला रद्द करणं, त्यात चेंजेस करणं हे सगळेच्या सगळे अधिकार संसदच करू शकते. याला आपण आणखीन एक शब्द वापरतो, तो आहे ॲब्डिकेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर. काय शब्द आहे? ॲब्डिकेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर, म्हणजेच काय? वैधानिक अधिकारांचा त्याग करणे. याला म्हणायचं वैधानिक अधिकारांचा त्याग करणे. याचे काही एक्झाम्पल्स आहेत. असं होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये जर प्रिलिम्स थोडी डिफिकल्ट करायची आहे तर अगोदर आयोग या डिफिकल्ट पॉईंटकडे प्रश्न विचारू शकतं. एक्झाम्पल आहेत बक्षीस स्पर्धा कायदा 1955, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, पाणी प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1974, नागरी जीवन कमाल मर्यादा आणि नियमन कायदा 1976, मानवी अवयवांच्या प्रत्यारोपण कायदा 1994. वर्ष जरी लक्षात नाही राहिलं तरी ॲटलीस्ट काय करा, थीम लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं काय आहे? बक्षीस स्पर्धा. दुसरं काय आहे? पाण्याचं प्रदूषण. तिसरं आहे जमिनीची कमाल मर्यादा. चौथं आहे मानवी अवयवांबद्दल. झालं, चार शब्द लक्षात ठेवले, गोष्टी सहज लक्षात राहू शकतात. पण लक्षात घ्या, या प्रकारचे जे एक्सेप्शनल बीट आहेत किंवा जे कोपऱ्यामधले मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण येणाऱ्या काळामध्ये नक्की वाढू शकतं असं मला वाटतं. जे प्रश्न विचारले जाणार आहेत हे रिलेटिव्हली थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. आर्टिकल 253, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना
आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा कोणताही अधिकार नाही. आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्राला आहे. आर्टिकल 356 किंवा 365 राष्ट्रपती राजवटीच्या काळात, राष्ट्रपती राजवटीच्या काळात संसद राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. आणि महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रपती राजवटीच्या काळात संसदेने केलेला हा कायदा राष्ट्रपती राजवट संपली तरीही रद्द होत नाही. हा पर्टिक्युलर कायदा ज्यावेळी त्या राज्याची विधानसभा याला रद्द करेल त्याचवेळी रद्द होऊ शकतो. अदरवाईज हा पर्टिक्युलर कायदा रद्द होऊ शकत नाही. राहील लक्षात, पहा महत्त्वाचे मी परत एकदा सांगतो, कोणकोणत्या केसेस आहेत की ज्या केसमध्ये संसद राज्यसूचीवर कायदा करू शकतं. आर्टिकल 249 राज्यसभेचा ठराव, आर्टिकल 250 नॅशनल एमर्जन्सी, आर्टिकल 252 दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्यांची विनंती, आर्टिकल 253 आंतरराष्ट्रीय करार आणि आर्टिकल 356 और 365 किंवा राष्ट्रपती राजवटीच्या काळात. याचा फोटो वाटला तर काढून घ्या. या पर्टिक्युलर केसमध्ये संसद राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. ज्यावेळी आपण केंद्र राज्य संबंध हा टॉपिक शिकणार आहेत त्यावेळी हा टॉपिक आपण परत डिटेलमध्ये घेणार आहोत. फक्त सध्याच्या कंडिशनला ही सगळीच्या सगळी कलमं लक्षात ठेवा. 249, 250, 252, 253 आणि 356. राज्यपालाची नियुक्ती, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती. भगतसिंह कोश्यारी हे केंद्राचा एजंट म्हणून कसं काम बघतात, तर सगळ्यात अगोदर दोन कलमांमधला फरक सांगतो. एक आहे आर्टिकल 74, दुसरा आहे आर्टिकल 163. आर्टिकल 74 राष्ट्रपतीबद्दल आहे, आर्टिकल 163 राज्यपालांबद्दल आहे. मग काय फरक आहे दोन्हीमध्ये? आर्टिकल 74 नुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. आर्टिकल 74 नुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. आर्टिकल 163 नुसार, वाक्य परत सांगतो लक्ष देऊ नये का, जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील, जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील की राज्यपालांनी स्वतःच्या मर्जीने वागावं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागावं, त्यावेळी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. याचा अर्थ मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवरती बंधनकारक नाही. जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील की राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागावं की स्वतःच्या स्वविवेकाधिकाराने वागावं, त्यावेळी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. सो दोन सगळ्यात महत्त्वाचे कन्क्लुजन, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो, मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवरती बंधनकारक नसतो. राज्यपाल राज्याचा नाम मात्र प्रमुख असतात, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण ही नियुक्ती राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने करत नाहीत. ही नियुक्ती राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात. परत एकदा सांगतो, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, मात्र ही नियुक्ती ते कोणाच्या सल्ल्यानं करतात, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात. आपले राज्यपाल सध्या रमेश बैस आहेत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यपाल स्वतःच्या पदावर राष्ट्रपतीच्या मर्जीने राहतात. म्हणजे काय? ॲट दी प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजेच कोणाचं प्लेजर? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचं प्लेजर. राज्यपालांवर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक नसतो. राज्यपाल हे केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम पाहतात. कुठं कुठं? आर्टिकल 163 आणि आर्टिकल 200. कसं आर्टिकल 163 आणि 200? आर्टिकल 163 काय म्हणतं? मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नसतो. आर्टिकल 200 काय म्हणतं? जर समजा एखादं बिल राज्यपालांकडे सहीसाठी आलं तर राज्यपाल त्याला नाही म्हणू शकतात, त्याला हो म्हणू शकतात, त्यावर काही ॲक्शन घेत नाहीत, त्याला पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकतात. किंवा राज्यपाल आर्टिकल 200 या बिलाला राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवू शकतात, राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवू शकतात. इथं राष्ट्रपतीची सही म्हणजे कुणाची सही किंवा कुणाची परवानगी? PM + Council of Ministers ची सही.
यामुळे सुप्रीम कोर्टने एक टिप्पणी केलेली आहे, गव्हर्नर ऍक्ट ॲज अन एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं, सुप्रीम कोर्टने तीन महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स नोंदवले होते. पहिलं ऑब्झर्वेशन होतं गव्हर्नर हे एक स्वतंत्र संवैधानिक पद आहे. दुसरं ऑब्झर्वेशन होतं गव्हर्नर ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नोकरी नाही. आणि तिसरं ऑब्झर्वेशन होतं गव्हर्नर हे केंद्र सरकारचं एजंट म्हणून काम पाहतात. हे तिन्ही ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले आहेत. परत एकदा सांगतो सुप्रीम कोर्टचे तीन ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन, गव्हर्नर हे स्वतंत्र संवैधानिक पद आहे. दुसरं ऑब्झर्वेशन, गव्हर्नरशिप ही कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नाही. आणि तिसरं ऑब्झर्वेशन, गव्हर्नर काय आहेत, एक स्वतंत्र संवैधानिक पद आहे. आपल्याकडे केंद्र व राज्य यांच्यासाठी एक सिंगल निवडणूक यंत्रणा आहे. यामध्ये एक चीफ इलेक्शन कमिशनर असतात व दोन इलेक्शन कमिशनर असतात. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर कमिशनर यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसतो. फरक फक्त हा असतो की एक सिनियॉरिटीमध्ये जास्त आहे इतर लोकांपेक्षा. मात्र निवडणूक यंत्रणा कोणताही निर्णय घेत असताना हा निर्णय फक्त बहुमताने घेते, व हा निर्णय बहुमताने घेत असताना तिथं इतर जो कमिशनर आहे ते स्वतःचं मत भिन्नता म्हणजे काय, स्वतःचे डिसेंटिंग नोट देऊ शकतात, स्वतःची डिसेंटिंग नोट नक्की देऊ शकतात. त्यानंतर राष्ट्रपतींना राज्यांच्या बिलावर असणारा नकाराधिकार. आता आपण काय करूया, हे जे तीन कलम आहेत, आर्टिकल 111, आर्टिकल 200 आणि आर्टिकल 201, ही तीनही कलम आपण काय करूया, थोडंसं विस्तृतपणे डिटेल्डमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 111, 200, 201 हे इथं मी समोर लिहून दिलंय, मी तुम्हाला नंतर वाचून दाखवतो. अगोदर आपण थीम समजून घ्या. पहा, सगळ्यात अगोदर समजा आर्टिकल 111. 111 काय आहे, तर राष्ट्रपतीची कुणाच्या, संसदेच्या बिलांना मान्यता. 111 काय आहे, राष्ट्रपतीची संसदेच्या बिलांना मान्यता. आता आर्टिकल 111 काय म्हणतो का, समजा एखादं बिल आहे, हे बिल लोकसभेने पास केलं, राज्यसभेकडे आलं, राज्यसभेने पास केलं, आता बिल कुणाकडे आलेलं आहे, प्रेसिडेंटकडे आलेलं आहे, राष्ट्रपतीकडं. आता राष्ट्रपतींनी यावर काय विचार करावा हे आर्टिकल 111 नमूद आहे. हे कुठं नमूद आहे, आर्टिकल 111. मग जेव्हा लोकसभा राज्यसभा या दोघांनी पास केलेलं बिल राष्ट्रपतीकडं येतं, तेव्हा राष्ट्रपतींना काय पर्याय असतात, सगळ्यात पहिला पर्याय असतो राष्ट्रपती त्या बिलला येस म्हणू शकतात. राष्ट्रपती येस म्हणले, राष्ट्रपतींनी सही केली, बिल काय बनला, कायदा बनला. ते बिल काय बनलं, कायदा बनलं. विषय संपला, ते बिल राजपत्रात प्रकाशित केलं जाईल आणि तिथून पुढे त्या बिलाची अंमलबजावणी सुरू होईल. दुसरं, राष्ट्रपती त्या बिलाला नो म्हणू शकतात. राष्ट्रपती त्या बिलला नो म्हणू शकतात. पहा, जेव्हा राष्ट्रपती त्या बिलला नो म्हणतात तेव्हा त्याला आपण म्हणतो पूर्ण नकाराधिकार किंवा शुद्ध नकाराधिकार. म्हणजेच काय, याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट व्हिटो. संसदेने पास केलेलं एखादं बिल राष्ट्रपतीकडे आल्यानंतर जेव्हा राष्ट्रपती त्या बिलाला नो म्हणतात, पूर्णतः नाकारतात, त्याला म्हणायचं राष्ट्रपतींचा पूर्ण नकाराधिकार किंवा शुद्ध नकाराधिकार. इथं लक्षात घ्या, राष्ट्रपतींना दोन प्रकारच्या बिलांवरती शुद्ध नकाराधिकार असतो. एक असतं खाजगी सदस्याचं बिल, दुसरं असतं राज्य विधिमंडळाचं बिल. खाजगी सदस्य म्हणजे कोण, लोकसभा किंवा राज्यसभेमधील कोणताही सदस्य, कोणत्याही पक्षाचा सदस्य जो मंत्री नाहीये त्याला आपण खाजगी सदस्य असं म्हणतो. परत एकदा सांगतो, लोकसभा किंवा राज्यसभा यामधील कोणताही सदस्य जो मंत्री नाहीये त्याला आपण खाजगी सदस्य असं म्हणतो. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, सध्याचे आपले माननीय गृहमंत्री अमित शहा मागच्या टर्ममध्ये कोणतेही मंत्री नव्हते, फक्त सदस्य होते. तेव्हा ते कोण होते, खाजगी सदस्य होते. पण सध्या ते मंत्री आहेत, मग जर ते मंत्री असतील तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, सरकारी सदस्य म्हणतो. सो जेवढी लोक मंत्री आहेत यांना सरकारी सदस्य म्हणायचं, व मंत्री नसणाऱ्या व्यक्तींना आपण खाजगी सदस्य असं आपण म्हणू शकतो. मग इथं महत्त्वाचं काय, खाजगी सदस्य
प्रायव्हेट मेंबरच्या बिलला राष्ट्रपती नाही म्हणू शकतात, राज्य विधिमंडळाच्या बिलांना सुद्धा राष्ट्रपती नाही म्हणू शकतात. सो जेव्हा एखाद्या बिलाला राष्ट्रपती कम्प्लिटली नाही म्हणतात, त्याला म्हणायचं राष्ट्रपतींचा ॲब्सोल्यूट व्हिटो. आणि राष्ट्रपतींना दोन प्रकारच्या बिलांवरती ॲब्सोल्यूट व्हिटो आहे, एक आहे खाजगी सदस्याचं बिल, दुसरं आहे राज्य विधिमंडळाचं बिल. त्यानंतर आपण या ठिकाणी पहिलं येस म्हणले नो म्हणले, दुसरं यांनी काय केलं बिल, सॉरी तिसरा पर्याय पुनर्विचारासाठी वापस पाठवलं. काय केलं? पुनर्विचारासाठी वापस पाठवलं. जेव्हा राष्ट्रपती एखादं बिल पुनर्विचारासाठी वापस पाठवतात, याला म्हणायचं सस्पेन्सिव्ह व्हिटो. याला म्हणायचं सस्पेन्सिव्ह व्हिटो. आणि एक महत्त्वाचं वाक्य, दोन वाक्य सोबत सांगतो, लक्ष देऊ नये का? संसदेकडनं पुनर्विचार करून आलेलं बिल ज्यावेळी राष्ट्रपतीकडे सहीसाठी येतं, त्यावेळी राष्ट्रपतींनी त्याला हो म्हणणं राष्ट्रपतीवर बंधनकारक असतं. खाजगी सदस्याचं का राज्य विधिमंडळाचं नव्हे, खाजगी सदस्य आणि राज्य विधिमंडळाचं सोडून या दोन बिलच्या व्यतिरिक्त कोणतंही बिल जे संसदेकडनं पुनर्विचार करून जर वापस आलं तर त्याला राष्ट्रपतींनी हो म्हणावंच लागतं. याला म्हणायचं सस्पेन्सिव्ह व्हिटो. चौथा आहे ज्याला आपण म्हणतो पॉकेट व्हिटो. पॉकेट व्हिटो याचा बेस काय आहे माहिती आहे का? संसदेने पास केलेलं बिल जेव्हा राष्ट्रपतीकडे सहीसाठी येईल, त्यावेळी राष्ट्रपतींनी त्या बिलाला किती दिवसांच्या आत स्वतःचं मत कळवावं असं कोणतंही वेळेचं बंधन राष्ट्रपतीवरती नाही. संसदेचं पास झालेलं बिल राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपतींनी त्या बिलाला किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राष्ट्रपतींवरती नाही. यावेळेला म्हणायचं पॉकेट व्हिटो. राहील लक्षात, हा झाला सस्पेन्सिव्ह व्हिटो, पुढचं पॉकेट व्हिटो, विधेयकाला किती दिवसात मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राष्ट्रपतीवरती नाही. म्हणजे इथं काय, राष्ट्रपती त्या बिलला हो पण म्हणत नाहीत, नाही पण म्हणत आहेत. पास करणार आहात का? बोलत नाहीत. पास करणार नाही आहेत का? बोलत नाही. सो हो पण नाही आणि नाही पण नाही याला म्हणायचं कोणता व्हिटो? पॉकेट व्हिटो. राहील लक्षात, सिम्पली पहा परत एकदा, लोकसभा राज्यसभा म्हणजेच काय, संसद यांनी पास केलेलं बिल राष्ट्रपतीकडे आल्यास ते याला येस म्हणू शकतात, नो म्हणू शकतात, पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकतात, पॉकेट व्हिटो वापरू शकतात. कोणत्या कलमानुसार? आर्टिकल 111 नुसार. सो मला सांगा, या ठिकाणी राष्ट्रपती जेव्हा राज्याच्या बिलाला नो म्हणतात, सो अल्टिमेटली मला सांगा हे कुठंतरी एकात्म वैशिष्ट्य झालं की नाही? केंद्राला फेवर करणारं झालं ना, म्हणजे राज्याच्या विधानसभेने विधान परिषदेने पास केलेलं बिल राज्यपालाने राष्ट्रपतीकडे पाठवलंय आणि राष्ट्रपती त्याला नाही म्हणताय, त्याला नकारतायत. आलं लक्षात? बरं, राष्ट्रपती इथं स्वतःच्या मर्जीने नाकारतायत का? नाही. राष्ट्रपती या ठिकाणी कोणाच्या सल्ल्याने नाकारतायत? या ठिकाणी राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नाकारतायत. सो अल्टिमेटली राज्याच्या बिलावरती कुणाचा अप्पर हँड आला? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा अप्पर हँड आला. सस्पेन्सिव्ह व्हिटो आपण पाहितलं, पॉकेट व्हिटो आपण पाहितलं. आता पहा, दुसरा पर्याय आहे आर्टिकल 200. जसं आर्टिकल 111 राष्ट्रपतीसाठी आहे, तसं आर्टिकल 200 कोणासाठी आहे? राज्यपालांसाठी आहे. राज्यपालांचं विधिमंडळाच्या बिलांना मान्यता. विधानसभा विधान परिषदेने पास केलेलं बिल जेव्हा राष्ट्रपतींकडे सॉरी राज्यपालांकडे सहीसाठी येतं, त्यावेळी राज्यपालांकडे काय पर्याय असतात? सगळ्यात पहिला पर्याय असतो या बिलला हो म्हणणे. जर राज्यपाल या बिलाला हो म्हणले तर हे बिल काय बनतं? हे बिल कायदा बनतं. किंवा राज्यपाल या बिलाला नाही म्हणू शकतात, याला आपण काय म्हणतो? पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार. आणि महत्त्वाचं काय आहे, आर्टिकल 163, जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील की राज्यपालांनी स्वतःच्या मर्जीने वागावं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागावं, त्यावेळी राज्यपालांच्या म्हणण्याला अंतिम अधिकार असेल, राज्यपालांचं म्हणणं फायनल कन्सिडर केलं जाईल. किंवा राज्यपाल याला पुनर्विचारासाठी वापस पाठवू शकतात. आता इथलाचा फरक लक्षात घ्या, राज्यपालांनी बिल पुनर्विचारासाठी वापस पाठवलं, विधानसभा विधान परिषदेने बिल पास करून परत पाठवलं, तर राज्यपाल याला परत नकार देऊ शकतात. राज्यपालांनी याला मान्यता द्यावी असं राज्यपालांवरती कोणतंही बंधन नाही. सो दोन महत्त्वाचे वाक्य,
पुनर्विचार करून आलेल्या संसदेच्या बिलाला राष्ट्रपतींनी हो म्हणावंच लागतं. पुनर्विचार करून आलेल्या राज्य विधिमंडळाच्या बिलाला राज्यपालांनी हो म्हणावं असं राज्यपालांवरती कोणतंही बंधन नाही. राज्यपाल पुनर्विचार करून आलेल्या बिलाला नाकारू शकतात. त्यानंतर पॉकेट विटो म्हणजे काय, राज्यपालांनी परत सेम एखाद्या बिलावरती किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं त्यांच्यावर कोणतंही बंधन नाही. आणि शेवटचा पॉइंट आहे, राज्यपाल त्या राज्य विधिमंडळाचं एखादं बिल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राज्यपाल त्या राज्य विधिमंडळाचं एखादं बिल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आता पुढचं आहे आर्टिकल 201. बघा, तुम्हाला तीन कलमातला फरक लक्षात आला. आर्टिकल 111 राष्ट्रपतीची संसदेच्या बिलांना मान्यता, आर्टिकल 200 राज्यपालाची राज्य विधिमंडळाच्या बिलांना मान्यता, इथं आर्टिकल 201 काय आहे मग, 201 राष्ट्रपतीची राज्याच्या बिलांना मान्यता. कोणतं बिल? तर या ठिकाणी राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलेलं बिल. सो राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी बिल राखून ठेवलं तर हे बिल राष्ट्रपतीकडे कोणत्या कलमानुसार जातं? 201 नुसार जातं. राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलेलं बिल राष्ट्रपतीकडे कसं जातं? आर्टिकल 201 नुसार जातं. मग आर्टिकल 201 काय म्हणतं बघा, जेव्हा राज्यपालांनी राखून ठेवलेलं विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी येतं तेव्हा राष्ट्रपती काय काय करू शकतात? विधेयकाला हो म्हणू शकतात, नाही म्हणू शकतात, निलंबनात्मक नकार अधिकार वापरू शकतात किंवा पॉकेट विटो वापरू शकतात. महत्त्वाची गोष्ट, जर समजा हे बिल पुनर्विचार करून त्या राज्याच्या विधिमंडळाकडनं परत राष्ट्रपतीकडे आलं तरीसुद्धा राष्ट्रपती त्याला परत नाही म्हणू शकतात. याचा अर्थ काय, राष्ट्रपतींना राज्य विधिमंडळाच्या बिलावरती काय आहे? पूर्ण नकार अधिकार आहे. आलं लक्षात? आता हे तीन कन्क्लुजन तुम्हाला सांगतो. पहिलं कन्क्लुजन, पुनर्विचार करून आलेलं बिल जर राष्ट्रपतीकडे आलं तर राष्ट्रपतींनी त्याला हो म्हणावंच लागतं. पुनर्विचार करून बिल जर राज्यपालांकडे आलं तर राज्यपाल त्याला हो किंवा नाही म्हणू शकतात. आणि सगळ्यात शेवटचं, पुनर्विचार करून राज्य विधिमंडळाचं बिल ज्यावेळी राष्ट्रपतींकडे येतं, पुनर्विचार करून राज्य विधिमंडळाचं बिल ज्यावेळेस परत राष्ट्रपतीकडे येतं तेव्हा राष्ट्रपती त्याला नकार देऊ शकतात. राष्ट्रपतींनी त्याला हो म्हणावं असं राष्ट्रपतीवर कोणतंही बंधन नसतं. आपण काय असतं परीक्षेत, असं असतं की आपण सगळा अभ्यास करतो आणि नशीब एवढं वाईट असतं की आपण जे वाचलंय ते सगळं सोडून आयोग काय करतं, शेवटच्या दोन पानावर प्रश्न विचारतं. म्हणून लक्षात ठेवा, टार्गेट बेस्ड अभ्यास करताना विनाकारण पानं पळवायची नाही, पानं पलटायची नाही. घाबरणाऱ्या लोकांच्या पाठीमागं ब्रह्मराक्षस असतो. ती मराठीमधली म्हण आहे बघा, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस आपण शाळेमध्ये वाचायचो. याचा अर्थ काय की जो घाबरतो त्याच्या मागच राक्षस लागतो. सेम आहे, तुम्ही घाबरलात की तुम्ही जे पॉईंट सोडाल त्यावरच आयोग प्रश्न विचारतं. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक मुद्दा एक वेळ कमी वाचून झालं तरी सुद्धा चालेल, पण कोणतेही महत्त्वाचे मुद्दे सोडायचे नाही. हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर भारतीय संघराज्याबाबत वेगवेगळ्या विचारवंतांची मतं. परत आपण मागंसुद्धा पाहितो तर रिपीट पाहूया, के सी व्हीअर काय म्हणलेले आहेत, क्वासी फेडरल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, त्या ठिकाणी विचारताना एक एक शब्द विचारला जाणार नाही. त्या ठिकाणी ही मोठमोठाली सेंटेन्सेस आहेत, तुम्हाला ही सगळी सेंटेन्सेस लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न सेंटेन्सेसवरती असणार आहे, शब्दांवरती नसणार आहे. मी फक्त काय केलं आहे, त्या सगळ्या सेंटेन्सेसमधला महत्त्वाचा कीवर्ड शोधून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो क्वासी फेडरल कोण म्हणतं? के सी व्हीअर. के संतनाम काय म्हणतात? सेंट्रलायझिंग टेंडेन्सीज, इन्क्लाइन टुवर्ड्स सेंटर. पॉल ॲपलबी काय म्हणतात? एक्स्ट्रीमली फेडरल. इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, पॉल ॲपलबी एक्स्ट्रीमली फेडरल. त्यानंतर मॉरिस जोन्स काय म्हणतात? बार्गेनिंग फेडरॅलिझम, सौदेबाजी करणारे. ग्रॅनविले ऑस्टिन कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम. आयव्हर जेनिंग फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडेन्सीज. सगळ्यांचे शब्द पक्के लक्षात ठेवा. ह्या सगळ्यांवरती एक मॅच दी पेअर नावाचा प्रश्न असतो. आणखीन एक सांगतो, सगळीच्या सगळी नावं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. या प्रकारच्या किचकट वाक्यांवरती मॅच दी पेअर प्रश्न येतो. त्यास एक किंवा दोन जरी तुम्हाला माहीत असले तरी ऑटोमॅटिकली तुमचं उत्तर करेक्ट येण्यासाठी अडचण नाही आहे. कारण सोपा पॉईंट हा असतो की या पर्टिक्युलर केसमध्ये
एक किंवा दोन पॉइंट जर तुम्हाला कळले तर तुमचं सगळंच्या सगळं उत्तर नक्की सुटू शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. एस आर बोंबई केस महत्त्वाची आहे. एस आर बोंबई केस यामध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने की म्हणलं होतं की केंद्राने राज्यांच्या अधिकारावरती कोणत्याही प्रकारची गदा आणता कामा नये. 1994 ही केस आहे आणि एस आर मुंबई केसमध्ये सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतं आपली संघ आपली घटना संघ राज्यात्मक आहे, आपलं संविधान संघ राज्यात्मक आहे. एस आर मुंबई केस म्हणतं आपलं संविधान संघ राज्यात्मक आहे आणि संघ राज्यात्मकता हे आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. अशा दोन गोष्टी लक्षात ठेवा. एस आर मुंबई केस आपलं संविधान संघ राज्यात्मक आहे, आपलं संविधान राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतं व आपलं संविधान राज्यांना दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करतं, यामुळे आपलं संविधान संघ राज्यात्मक आहे आणि संघ राज्यात्मकता ही आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. आता संघ राज्य व एकात्मिक सरकारांच्या वैशिष्ट्याची तुलना हे आपण ऑलरेडी पाहितलेलं आहे, हे रिपीट पाहायला नको. तर इथं आपला पहिला टॉपिक संपलेला आहे. 2 मिनटं पाणी घेतो, तुमचे 2-3 प्रश्न घेतो आणि परत आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. आपला जो पुढचा टॉपिक आहे तो पुढचा टॉपिक अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन असणार आहे. छोटा आणि सिम्पल टॉपिक आहे आणि त्यानंतर मग आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. साक्षी यांचा प्रश्न आहे, प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोण? बघा, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्यांनाच आपण प्रायव्हेट मेंबर असं म्हणतो. आणि महत्त्वाचं काय आहे की कोण असतात, तर जो लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य जो मंत्री नाही आहे तो कोण झाला? खाजगी सदस्य झाला. राहुल गांधी खाजगी सदस्य झाले, सुप्रिया सुळे खाजगी सदस्य झाल्या, किंवा BJP मधले जे सगळे खासदार आहेत जे मंत्री नाही आहेत ते सगळे लोक कोण झाले? खाजगी सदस्य झाले. रुचिरा ज्ञानदीपचे आपले संविधान खूप छान आहे सर, फास्ट ट्रॅक रे. येस, हां, अभयसिंह मोहिते ज्या राज्यात पहिले होते, स्टेट टॉपर होते, अभयसिंह मोहिते यांचं खूप चांगलं पुस्तक आहे आपले संविधान नावाचं, ते नक्की वाचा कारण त्यात वन टाईम सिंगल मोमेंट रिव्हिजन होऊन जातं. प्रवीण गुरव सर पूर्ण लक्ष्मीकांत घेणार का? येस, हो हो. अमेंडमेंट विधेयकावर प्रेसिडेंटला नकाराधिकार आहे का? नाही. रहिमा यांचा प्रश्न आहे, रहिमा खान, अमेंडमेंट विधेयकावर राष्ट्रपतींना नकाराधिकार आहे का? नाही. 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार जेव्हा घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे येतं त्यावेळेस राष्ट्रपतींनी त्याला मान्यता देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं. थँक्यू व्हेरी मच रिद्धा. राष्ट्रपतींना फक्त संसदेच्या कायद्याच्या विधेयक मान्यता बंधनकारक, हां, संसदेच्या मान्यता, ते पण कोणतं? सरकारी सदस्य मंत्र्यांचं बिल असेल तरच राष्ट्रपतींनी मान्यता द्यावी. खाजगी सदस्याच्या बिलाला राष्ट्रपती नाही म्हणू शकतात. बुक कुठे अवेलेबल आहे? हे बुक तुम्हाला कुठेही मिळून जाईल. हे बुक तुम्हाला ॲमेझॉनवर सुद्धा मिळून जाईल. अभयसिंह मोहिते यांचं पुस्तक आहे जे राज्यात पहिले होते. अभयसिंह मोहिते आणि विठ्ठल का वैभव काळे दोघं जणही सध्या डेप्युटी कलेक्टर आहेत. अभयसिंह मोहिते MPSC मधून राज्यात पहिले होते. त्यांचं खूप छान पुस्तक आहे. मनी बिल बद्दल राष्ट्रपतींची ॲक्शन काय असते? मनी बिल राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनेच मांडलं जातं, यामुळे राष्ट्रपतींनी त्याला मान्यता द्यावी लागते. MCQ क्वेश्चन घेणार आहोत का? हो, आपण MCQ चे क्वेश्चन घेणार आहोत. एकदा आपली ही मॅरेथॉनची टीचिंगची सिरीज संपली की आपण MCQ ची सगळीच्या सगळी सिरीज घेणार आहोत. त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की काल कोणीतरी विचारलं होतं सर पंचायत राज घेणार आहोत का? हो, आपण सगळंच्या सगळं पंचायत राज घेणार आहोत. जे की पॉईंट ज्यात प्रश्न असतो ते सगळं पंचायत राज आपण घेणार आहोत.
पॉलिटीसाठी कोणतं बुक रेफर करावं? जर तुम्ही आत्ता तयारी सुरू केली असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर लक्ष्मीकांतचं मराठीमधलं पुस्तक किंवा इंग्लिशमधलं पुस्तक वाचावं. पण जर समजा तुम्ही 4 जूनची परीक्षा देत असाल आणि तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू करणार असाल तर आपले मॅरेथॉनची सिरीज आणि ज्ञानदीपच्या क्लास नोट्स ज्या तुम्हाला अमेझॉनवर सुद्धा मिळून जातात 70-80 रुपयात, त्या क्लास नोट्स तुम्ही घ्याव्या. वर्षा पाटील यांचा प्रश्न आहे की फेडरलिझमवर काय प्रश्न असू शकतो. तर एक सिंपल प्रश्न हा असू शकतो फेडरलिझमवरती की खाली दिलेली संविधानाचे वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य संघराज्यात्मक आहेत, कोणते एकात्म आहेत, या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादं बिल पास करायचं नसेल तर काय? राष्ट्रपती त्याला सरळ नाही म्हणू शकतात किंवा त्यावर ॲक्शनच घेत नाहीत, हो पण म्हणत नाहीत, नाही पण म्हणत नाहीत. का? तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की राष्ट्रपतींकडे आलेल्या एखाद्या बिलावरती राष्ट्रपतींनी किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं राष्ट्रपतीवरती वेळेचं कोणतंही बंधन नाही. भूपेश यांचा प्रश्न, सर 2 अटेम्प्ट दिले आणि फेल झालं तर पुढे तयारी करावी का नाही? पहा भूपेश, मी तुम्हाला हे सांगतो की तयारी नक्की करावी, पण ही तयारी करत असताना तुम्ही काहीतरी अर्थार्जन, काहीतरी पोटापाण्याचा प्रश्न, काहीतरी नोकरी शोधून त्यानुसार तुम्ही तयारी करावी. 2 अटेम्प्ट देऊनही जर रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला कुठंतरी ब्रेकची गरज आहे. हा ब्रेक नोकरीमधनं मिळून तुम्ही तयारी करू शकता. आजच्या घडीला सुद्धा सांगतो मेजॉरिटी निकाल हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. खूप सगळी लोकं जॉब करत करत, घर सांभाळत सांभाळत किंवा सगळं फॅमिली मॅनेज करत करत सुद्धा पास होत आहेत. 2 अटेम्प्ट नंतर फुल टाइम स्टडी करण्यापेक्षा जॉब करत करत अभ्यास करावा. क्वासी फेडरल म्हणजे अर्ध संघ राज्य, म्हणजे अर्धे वैशिष्ट्य केंद्राच्या फेवरचे, अर्धे वैशिष्ट्य राज्याच्या फेवरचे. थँक्यू व्हेरी मच योगेश, थँक्यू प्रनिल, थँक्यू सो मच. चला ठीक आहे, आपण परत एकदा सुरू करूया आपला पुढचा टॉपिक. आता आपण काय करूया, घटनादुरुस्ती नावाचा एक छोटासा टॉपिक पाहूया ज्यावर एक सिंपल प्रश्न असतो, त्या प्रोसिजरवर प्रश्न असतो, ज्या थोड्यात काही बेसिकवाले पॉईंट आपण कव्हर करणं गरजेचं. चला सुरू करूया. टॉपिकचं नाव आहे घटनादुरुस्ती अमेंडमेंट टू दी कॉन्स्टिट्यूशन. या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या सांगणार नाही आहे. या ठिकाणी लक्ष्मीकांतमधला जो घटनादुरुस्ती टॉपिक आहे, या घटनादुरुस्ती टॉपिकचं मी तुम्हाला थोडक्यात, मला वाटतं हार्डली 10-15 मिनिटं लागतील, या 10-15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला या घटनादुरुस्ती टॉपिकचं रिव्हिजन करून देणार आहे. चला सुरू करूया टॉपिकबद्दल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घटनादुरुस्तीची तरतूद संविधानाच्या पार्ट 20 मध्ये करण्यात आलेली आहे. पार्ट 20 मध्ये घटनादुरुस्ती आर्टिकल 368 नुसार केली जाते. मग खूपदा हा प्रश्न विचारला जातो की आपल्या संसदेच्या घटनादुरुस्ती करण्याच्या अधिकारांवरती काही लिमिटेशन्स आहेत का? तर याला 2 पद्धतीने उत्तर दिलं जातं, पण तरी लक्षात घ्या, आपल्या संसदेच्या घटनादुरुस्ती करण्याच्या अधिकारावरती कोणतेही बंधन नाहीत. आपली संसद हवी तशी, हवी तेव्हा, हवी तेवढी घटनादुरुस्ती करू शकते. मात्र या घटनादुरुस्तीमुळं कोणत्याही प्रकारच्या संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग होता कामा नये याचा अर्थ काहीही घटनादुरुस्ती करू शकत नाही. आलं लक्षात? बंधन टाकलेलं नाहीये, हवी तेवढी घटनादुरुस्ती करा, काही हरकत नाही. फक्त घटनादुरुस्ती करताना मूलभूत चौकट तोडता कामा नये हे ऑब्व्हियसली बंधनच झालं ना. पण थेरॉटिकली काय आहे, तुम्ही हे करू नका, हे करू नका, असं करू नका, तसं करू नका, असं बंधन नाही आहे. तुम्ही बिनधास्त करा, आम्ही मात्र तपासणी करणार. आणि ही तपासणी कोण करणार? ही तपासणी न्यायव्यवस्था करणार. आणि कशाच्या मार्फत करणार? तर ही तपासणी न्यायव्यवस्था करणार एका महत्त्वाच्या कन्सेप्टच्या मार्फत, ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू. मराठीत आपण याला म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन. हा महत्त्वाचा शब्द, न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि याचं महत्त्वाचं कलम कोणतं आहे? आर्टिकल 13, आर्टिकल 32, आर्टिकल 226. सो पक्क लक्षात घ्या, घटनादुरुस्ती करण्याच्या अधिकारांवरती बंधनं आहेत का? नाही, घटनादुरुस्ती करू शकता.
मात्र या घटनादुरुस्तीमधनं कोणत्याही पद्धतीने संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागता कामा नये, कोणत्याही पद्धतीने संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागता कामा नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग पुढचा मुद्दा, आपली घटना पूर्णतः लवचिक सुद्धा नाही किंवा पूर्णतः रिजिड सुद्धा नाही, याचा अर्थ काय? आपण काही गोष्टी सिंपल मेजॉरिटीने बदलवतो, काही गोष्टी विशेष बहुमताने बदलवितो. आता हा जो पार्ट आहे घटना दुरुस्तीची प्रक्रिया, यावर सगळ्यात जास्त प्रश्न असतात. परत एकदा सांगतो, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये घटना दुरुस्तीची जी प्रोसिजर आहे यावरती सर्वात जास्त प्रश्न असतात. प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, प्रोसिजर लक्षात घ्या, महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आहे, घटनादुरुस्ती विधेयक कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकतं, लोकसभा किंवा राज्यसभा. तुम्हाला फरक माहीत असेल, मनी बिल फक्त आणि फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं, बजेट फक्त आणि फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. घटनादुरुस्तीबाबत मात्र असं कोणतंही बंधन नाही आहे, घटनादुरुस्ती तुम्ही लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कुठेही मांडू शकता. दुसरं, फक्त राज्याच्या विधिमंडळात मांडू शकत नाही, राज्यांना घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य कुणीही मांडू शकतं, याचा अर्थ काय? मंत्र्याला आपण काय म्हणतो? सरकारी सदस्य. याचा अर्थ सरकारी सदस्य किंवा खाजगी सदस्य या दोघांपैकी कुणीही घटनादुरुस्ती विधेयक मांडू शकतं. सरकारी सदस्य किंवा खाजगी सदस्य या दोघांपैकी कुणीही घटनादुरुस्ती विधेयक मांडू शकतं. घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यास राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहाने स्वतंत्रपणे संमत करणं बंधनकारक आहे, संयुक्त बैठकीची तरतूद नाही. पक्क लक्षात घ्या, संयुक्त बैठक आपण केव्हा आणतो? जर एखाद्या विधेयकावरती लोकसभा राज्यसभा दोघांमध्ये भांडण झालं, दोघांमध्ये डेडलॉक झाला, तर त्या केसमध्ये आर्टिकल 108 नुसार राष्ट्रपती जॉईंट सिटिंग बोलावतात आणि या जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे स्पीकर असतात. पक्क लक्षात ठेवा, फक्त 4 पॉईंट आहेत. जर एखाद्या बिलावरती लोकसभा किंवा राज्यसभा दोघांमध्ये जर वाद झाला तर त्या केसमध्ये आर्टिकल 108 नुसार जॉईंट सिटिंग बोलावली जाते. ही जॉईंट सिटिंग राष्ट्रपती बोलावतात, याचे अध्यक्ष लोकसभेचे स्पीकर असतात. जर लोकसभेचे स्पीकर उपस्थित नसतील तर लोकसभेचे डेप्युटी स्पीकर असतात. जर डेप्युटी स्पीकर नसतील तर राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन असतात. फक्त राज्यसभेचे चेअरमन त्या ठिकाणी कधीही जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष नसतात, कारण राज्यसभा चेअरमन हे लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. यामुळे लक्षात घ्या, जॉईंट सिटिंगमध्ये लोकसभा स्पीकर, लोकसभा डेप्युटी स्पीकर और राज्यसभा डेप्युटी चेअरमन हे अध्यक्षपद भूषवतात. राष्ट्रपती कधीही जॉईंट सिटिंगचं अध्यक्षपद भूषवित नाहीत. आणि घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा राज्यसभा दोघांनी स्वतंत्रपणे पास करायला हवं, यामध्ये जॉईंट सिटिंगची तरतूद नाही. ज्यावेळी घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे सहीसाठी येईल त्यावेळी राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. राष्ट्रपती त्याला रोखू शकत नाहीत किंवा इव्हन ते पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवू शकत नाहीत. ॲब्सोल्यूट विटो नाही, पॉकेट विटो नाही, सस्पेन्सिव्ह विटो सुद्धा नाही. घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकाला हो म्हणणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. त्यावर पॉकेट विटो वापरू शकत नाहीत, सस्पेन्सिव्ह विटो वापरू शकत नाहीत किंवा याला पुनर्विचारासाठी वापससुद्धा पाठवू शकत नाहीत. का? 24वी घटनादुरुस्ती 1971 इंदिरा गांधींनी केलेली ही घटनादुरुस्ती आहे. या घटनादुरुस्तीनुसार घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे आलं की राष्ट्रपतींनी त्याला हो म्हणणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रपती पॉकेट विटो किंवा सस्पेन्सिव्ह विटो वापरू शकत नाही. मग ही झाली प्रोसिजर. परत एकदा सांगतो, घटनादुरुस्ती चॅप्टरमध्ये प्रोसिजर सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. या प्रोसिजरवरती खूपदा प्रश्न आलेला आहे, म्हणून सांगतो की प्रोसिजर चांगली लक्षात ठेवा, यावरती नक्की प्रश्न असतो, न चुकता प्रश्न असतो.
आता आपण पाहूया घटना दुरुस्तीचे प्रकार. बेसिकली घटना दुरुस्ती तीन पद्धतीने केली जाते. एक आहे संसदेचं म्हणजे लोकसभा राज्यसभेचं साधारण बहुमत, दुसरं आहे संसदेचं म्हणजे लोकसभा राज्यसभेचं विशेष बहुमत, आणि तिसरा प्रकार आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. तिसऱ्या प्रकारामध्ये दोन पॉईंट लक्षात ठेवायचे, यामध्ये अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता असा शब्द आहे, अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांची साधारण बहुमताने मान्यता असा शब्द नाही. या ठिकाणी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता असा शब्द आहे, अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांची साधारण बहुमताने मान्यता असा शब्द नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, राज्यांनी या घटनादुरुस्ती विधेयकावरती किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं राज्यांवरती कोणतंही बंधन नाही. मग महत्त्वाची गोष्ट, काही घटनादुरुस्त्या संसदेच्या साधारण बहुमताने आपण करतो. बरं, इथे एक महत्त्वाचं वाक्य आहे. वाक्य काय आहे परत लक्ष देऊन ऐका. संविधान स्वतः काय म्हणतं, ज्या घटनादुरुस्त्या किंवा ज्या दुरुस्त्या आपण संसदेच्या साधारण बहुमताने करणार आहोत या घटनादुरुस्त्यांना तुम्ही आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही, किंवा या घटनादुरुस्त्यांना तुम्ही आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती नाही मानलं तरी सुद्धा चालतं असं का? तर या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, आपण साधारण बहुमताने फक्त वरवरचे बदल करतो, फक्त कॉस्मेटिक चेंजेस करतो, आपण फंडामेंटल बदल करत नाही. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काय करायचं, आपण महाराष्ट्राचं नाव चेंज करून बिहार केलं. मला सांगा, महाराष्ट्राचं नाव बिहार केलं म्हणून तुम्ही लगेचच्या लगे भोजपुरी बोलायला सुरू करणार आहेत का? नाही. तुम्ही बिहारी लोकांसारखं वागणार आहेत का? तुम्ही शिवजयंती भीमजयंती सोडून मग तुम्ही छठ पूजा करणार आहेत का? नाही, असं काहीच करणार नाही आहेत. बरोबर आहे, तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहणार आहात. म्हणजे मला सांगा, फक्त काय होईल, आपली अस्मिता दुखावली जाईल. आपली अस्मिता दुखावली जाईल का? कुठंतरी त्यांनी आपल्या अस्मितेला त्रास दिला आहे. पण आपल्यामध्ये फंडामेंटल बदल होत आहेत का? नाही होत आहे. म्हणून संविधान काय म्हणतं, साधारण बहुमताने आपण फक्त वरवरचे कॉस्मेटिक टेम्पररी बदल करतो, फंडामेंटल चेंजेस करत नाही. यामुळे संविधान म्हणतं, तुमच्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करत असताना ज्या घटनादुरुस्त्या साधारण बहुमताने केल्या जातील त्या सर्व घटनादुरुस्त्यांना आर्टिकल 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्याची आवश्यकता नाही, अशी जबरदस्ती नाही. तुम्हाला वाटलं तर माना, जर तुम्हाला मानायचं नसेल तर यावर कोणतंही बंधन नाही. मग यात काय काय येतं पहा. आता इथे हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, हे पाठ करणं गरजेचं आहे. फक्त काय की लॉजिकनं सुद्धा तुम्ही सोडवू शकता. राज्यांचं नाव सीमा क्षेत्रफळ बदलविणं, विधान परिषद निर्माण करणं किंवा रद्द करणं, दुसऱ्या शेड्यूलमध्ये काय येतं, पैसे, शपथ. तुम्हाला शेड्यूलबद्दल शिकवणार आहे, उद्या आपण स्टार्टर्स शेड्यूल आणि पार्ट्सपासून करूया. शेड्यूलचं लॉजिक आहे पहा, आपल्या संविधानाचे सगळे शेड्यूल्स आहेत त्यात लॉजिक काय आहे. पहिलं शेड्यूल काय सांगतं, नाव क्षेत्रीय विस्तार. दुसरं शेड्यूल काय सांगतं, मानधन, कोणत्या पदाला काय मानधन मिळेल. तिसरं शेड्यूल सांगतं शपथविधीचा स्वरूप. याचा अर्थ, ही सगळी लोकं काय म्हणतात, नाव घेतल्यानंतर ही लोकं म्हणतात अगोदर पैसे दे तर शपथ घेईल. त्यामुळे काय, पहिलं शेड्यूल नाव, दुसरं शेड्यूल पैसे, तिसरं शेड्यूल शपथ. राहील लक्षात. तर दुसऱ्या शेड्यूलमध्ये काय आहे, वेगवेगळ्या सदस्यांचं मानधनाबाबतची तरतूद आहे. पुढचं आहे कोरम, गणसंख्या. आठवत असेल गणसंख्या, सभागृहाच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी त्या सभागृहामध्ये कमीत कमी किती सदस्य उपस्थित असावे याला आपण कोरम असं म्हणतो. कोरम मोजत असताना आपण पीठासीन अधिकाऱ्याला सुद्धा बोलवतो आणि त्यानंतर त्या कोरमचा आपण मोजमाप करतो, हे महत्त्वाचं आहे. संसदेचे विशेष अधिकार, त्यानंतर संसदेतील कार्यपद्धतींचं नियमन, इंग्रजी भाषेचा वापर, अधिकृत भाषेचा वापर, नागरिकत्व, नागरिकत्वाबाबतच्या तरतुदीसुद्धा आपण साधारण बहुमताने बदलवू शकतो. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या मतदारसंघांच्या निवडणुका, इलेक्शन, त्यानंतर मतदारसंघांचं परिसीमन, डिलिमिटेशन कमिशन,
मतदारसंघ आपण लोकसंख्येच्या आधारावरती ठरवतो. लोकसंख्या बदलली की त्या ठिकाणच्या मतदारसंघांचे आकडेसुद्धा चेंज व्हायला लागतात. मग हे मतदारसंघांचं परिसीमन करण्याचा अधिकार संविधानाने संसदेला दिलेला आहे. परत एकदा सांगतो, मतदारसंघांचं परिसीमन करण्याचा, मतदारसंघांच्या सीमा सगळं बदलविण्याचा अधिकार संविधानाने संसदेला दिलेला आहे. याला आपण डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतो. आत्तापर्यंत 1952, 1962, 1972 आणि 2002 असं 4 वेळा परिसीमन आयोग डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला होमवर्क देतो, या चारही वेळा कोण आयुक्त होते या सगळ्या आयुक्तांची नावं लिहून आपल्या काय करा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, महत्त्वाचं आहे. आणि लेटेस्टमध्ये परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण होते त्यांचं पण नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवं शेड्यूल, पाच आपण खूपदा असं लिहितो की नाही एस सारखं. सो पाचवं शेड्यूल कशाबद्दल आहे, शेड्यूल्ड एरिया, शेड्यूल्ड ट्राईब बद्दल आहे. पाचव्या शेड्यूलला सुद्धा आपण साधारण बहुमताने बदलवितो. सहावं शेड्यूल मग तर कुणाबद्दल आहे, मग ट्रायबल एरियाबद्दल आहे, ट्रायबल एरिया आणि केंद्रशासित प्रदेश. या सगळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची किंवा सगळ्यांच्या ज्या सगळ्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत या सगळ्या तरतुदींमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर बदल करायचा असेल तर हा बदल तुम्ही साधारण बहुमताने करू शकता. सर्वोच्च न्यायालयाचा अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणं, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या बदलविणं हे सुद्धा साधारण बहुमताने होतं. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टमध्ये किती न्यायाधीश असावे आणि किती न्यायाधीश नसावे याबद्दलची संख्या राष्ट्रपती ठरवत नाहीत, याबद्दलची संख्या संविधानामध्ये दिलेली नाही आहे. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या संसद ठरविते. हे वाक्य का सांगतोय, कारण यावरती खूपदा प्रश्न आलेला आहे. परत एकदा सांगतो, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या संसद ठरविते, हायकोर्टच्या न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवतात. विसरायचं नाही, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या संसद ठरविते, हायकोर्टच्या न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवितात. तर हे झालं साधारण बहुमत. काय लक्षात ठेवायचं, साधारण बहुमताने आपण खूप सगळ्या तरतुदींमध्ये बदल करू शकतो. या ठिकाणी आपण काय पाहितलं, जे सगळे एक्झाम्पल्स पाहितले ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोपा असेल, यातलं एखाद दुसरं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी तुम्ही त्या ठिकाणी खूप सहज पद्धतीने तुमचं उत्तर सोडवू शकता. मग दुसरी महत्त्वाची तरतूद आहे किंवा दुसरा प्रकार आहे, संसदेच्या विशेष बहुमताने प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांच्या साधारण बहुमताने मान्यता. म्हणजे काही तरतुदींना आपण कसं बदलवू शकतो, लोकसभेचं विशेष बहुमत, राज्यसभेचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांचं साधारण बहुमताने मान्यता, या पद्धतीने आपण बदलवू शकतो. मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे, तर या प्रकारच्या घटनादुरुस्त्यांमध्ये काय येतं, राज्यांच्या विधानसभेने किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन राज्यांवरती नाही. राज्यांच्या विधानसभांनी किती दिवसांच्या आत मान्यता द्यावी असं वेळेचं कोणतंही बंधन यांच्यावरती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात काय येतं, यात सर्व संघराज्यात्मक तरतुदी येतात. संघराज्यात्मक राज्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तरतुदी, ज्या सर्व ठिकाणी राज्यांचे अधिकार, राज्यांचे विशेष अधिकार, राज्यांची स्वायत्तता धोक्यामध्ये असेल, ते सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी येतात. त्यामुळे बेसिकली लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण राज्यांची परवानगी घेतो त्या सगळ्या ठिकाणी संघराज्यात्मक तरतुदी येतात. यात काय येतं पहा, सगळ्यात पहिलं आहे ते आहे राष्ट्रपतीची निवडणूक. मला सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्यांचं काय आहे, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार मतदान करतात, विधान परिषद नाही मात्र विधानसभेचे आमदार मतदान करतात. केंद्र आणि राज्यांच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती, कार्यकारी अधिकार म्हणजे कोणते अधिकार, अंमलबजावणी करण्याचे अधिकार. मग जर आपण एकाचा अंमलबजावणीचा अधिकार वाढवला दुसऱ्याला नुकसान होईल, दुसऱ्याचा वाढवला पहिल्याला नुकसान होईल. त्यामुळे कार्यकारी अधिकारांचा विस्तार हा सुद्धा संघराज्यात्मक तरतूद आहे. तिसरं, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. का, कारण आपल्याकडं इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे. यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टसुद्धा कसं आहे, या ठिकाणी संघराज्यात्मक तरतूद आहे.
त्यानंतर संघराज्य व घटक राज्य यांच्यामधील कायदेविषयक लेजिस्लेटिव्ह पॉवरचं डिव्हिजन, लेजिस्लेटिव्ह पॉवरचं डिव्हिजन, संसदेतील राज्यांचं प्रतिनिधित्व, सातव्या अनुसूचीमधील कोणतीही यादी आणि आर्टिकल 368 स्वतः. तर बेसिकली एक लक्षात घ्या, आर्टिकल 368 ही एक संघराज्यात्मक तरतूद आहे हे विसरायचं नाही. आर्टिकल 368 काय आहे, ही एक संघराज्यात्मक तरतूद आहे जी महत्वाची आहे. सो हे विसरू नका, आर्टिकल 368 ही एक संघराज्यात्मक तरतूद आहे ज्यामध्ये राज्यांच्या अधिकारांचं हनन होऊ शकतं. पहिला प्रकार साधारण बहुमत, दुसरा प्रकार विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. या ठिकाणी अर्ध्यापेक्षा अधिक असा शब्द नाही, म्हणून तुम्हाला खूपदा सांगितलंय की या पर्टिक्युलर ठिकाणी अर्ध्यापेक्षा अधिक असा शब्द नाही. ॲट लिस्ट हाफ ऑफ दी स्टेट्स सेईंग येस बाय सिम्पल मेजॉरिटी असा शब्द आहे. सो पक्क लक्षात ठेवा. आणि यात काय येतं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्या संघराज्यात्मक फेडरल फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन येतात. मग तिसरा प्रकार काय आहे, संसदेच्या विशेष बहुमताने. लोकसभा राज्यसभा या दोघांच्या विशेष बहुमताने आपण काय बदल करू शकतो, तर या ठिकाणी लक्षात घ्या, फंडामेंटल राईट्स DPSP व जे सगळे विषय मघाच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारात येत नाहीत, आपण आत्ता पाहितलं ना पहिला आणि दुसरा प्रकार, तर सगळे विषय जे पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये येत नाहीत त्या सगळ्यांना आपण काय करू शकतो, फक्त विशेष बहुमताने बदलवू शकतो. तर हा तिसरा प्रकार झाला. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण काय काय बदल करू शकतो, फंडामेंटल राईट्समध्ये बदल करू शकतो, DPSP बदल करू शकतो, व ज्या सगळ्या तरतुदी पहिला साधारण बहुमत किंवा दुसरं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता यात येत नाहीत त्यांना आपण या तिसऱ्या प्रकाराने बदलवू शकतो. अमेंडॅबिलिटी ऑफ फंडामेंटल राईट, फंडामेंटल राईटला आपण किती प्रमाणात बदलवू शकतो, महत्त्वाचा मुद्दा आहे. तसं पाहितलं तर आता जो टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे एक थोडक्यात सांगतो, कारण याचं ऑब्जेक्टिव्हच्या सोयीने खूप जास्त महत्त्व नाही आहे, पण तुम्हाला हे माहीत असावं म्हणून सांगतोय. हा पॉईंट ऑब्जेक्टिव्हच्या सोयीनं महत्त्वाचा नाही, पण ॲनालिसिसच्या सोयीनं खूप जास्त महत्त्वाचा आहे. तो प्रश्न हा होता की आपण फंडामेंटल राईटमध्ये किती प्रमाणात बदल करू शकतो, आणि याबद्दलची जी केस होती ही केस बेसिकली होती राईट टू प्रॉपर्टीबद्दल. सुरुवातीला नेहरू होते, त्यावेळेस त्यांनी जमीन सुधारणा कायदे केले. जमीन सुधारणांमध्ये जमीन लँड वॉज प्रॉपर्टी, आणि राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट होता. आणि फंडामेंटल राईटबद्दल काय तरतूद आहे, आर्टिकल 13 म्हणतं कोणतीही तरतूद जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द केलं जाईल. आर्टिकल 32 म्हणतं जर तुमचा फंडामेंटल राईट भंग झाला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता. आर्टिकल 226 म्हणतं जर फंडामेंटल राईट भंग झाला तुम्ही डायरेक्टली हायकोर्टकडे जाऊ शकता. मग मोठा प्रश्न होता की आपण फंडामेंटल राईटमध्ये बदल किती करायचा. ही केस सुप्रीम कोर्टकडे गेली, त्यातली पहिला खटला आहे शंकरी प्रसाद केस 1951. या खटल्यामध्ये काय झालं, जी सगळ्यात पहिली घटनादुरुस्ती होती ज्यामार्फत जमीन सुधारणा केली होती याला आव्हान दिलं, याने काय केलं होतं, संपत्तीचा अधिकार कमी केला होता. पहिल्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार कमी केला होता. पहिली घटनादुरुस्ती 1951 होती, याद्वारे संविधानामध्ये 9 शेड्यूल ॲड करण्यात आलं होतं, आणि महत्त्वाचं कलम ॲड केलं होतं 31B. काय होतं, 31B जे 9व्या शेड्यूलमध्ये होतं पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये. मग या शंकरी प्रसाद केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं फक्त ऐकून घ्या, बाकी महत्त्वाचं नाही आहे. शंकरी प्रसाद केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, तर पहिलं ऑब्झर्वेशन आहे, आर्टिकल 368 हे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, यामुळे मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येऊ शकतात. सो त्यांनी काय सांगितलं, हा अधिकार आहे, हा तुमचा अधिकार आहे, ही फक्त पद्धत नाही आहे तर हा अधिकार आहे. दुसरं आर्टिकल 13 हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. आर्टिकल 13 हे फक्त सामान्य कायद्यांना लागू असेल, घटनादुरुस्ती कायद्यांना लागू नसेल, यामुळे संसद मूलभूत अधिकारांमध्ये सुधारणा करू शकते. आणि हे झालं की संसद खुश झाली, संसदेने पहिली 4th, 7th घटनादुरुस्ती केली. शंकरी प्रसाद खटलाच्या निकालानंतर संसदेने 3 घटनादुरुस्त्या केल्या,
पहिली, चौथी, सातवी. काय आहे महत्त्वाचं नाही आहे, फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, बाकी महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला परीक्षा पास व्हायचं आहे, आपल्याला पी एच डी करायची नाही आहे. परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे तेवढं फक्त लक्ष देऊन पहा. मग आली गोलकनाथ केस 1967. मी तुम्हाला सुप्रीम कोर्टचे डेफिनेशन सांगताना काय सांगितलं होतं, सुप्रीम कोर्ट इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील. सुप्रीम कोर्ट हे अपिलाचं सर्वात मोठं न्यायालय आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टबद्दल आणखी एक वाक्य आहे, सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रिव्ह्यू. सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रिव्ह्यू, याचा अर्थ काय, सुप्रीम कोर्टला स्वतःचे जजमेंट स्वतः रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट स्वतःचे जजमेंट स्वतः बदलवू शकतं. सुप्रीम कोर्ट काय करू शकतं, स्वतःचं जजमेंट स्वतः बदलवू शकतं. सुप्रीम कोर्टने गोलकनाथ केसमध्ये स्वतःचं जुनं जजमेंट रिव्ह्यू केलं, बदलविलं. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, सुप्रीम कोर्ट म्हणतं फंडामेंटल राईट हे कसे आहेत, अपरिवर्तनीय, अलौकिक आहेत. म्हणजे काय, हे इम्युटेबल अँड ट्रान्सेंडेंटल आहे. शंकरी प्रसादमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्ही बदल करू शकता, आणि इथं सुप्रीम कोर्ट लगेच बदलन काय म्हणलं की तुम्ही बदल करू शकत नाही, तुम्हाला बदल करण्याचा अधिकार नाही. इथं सुप्रीम कोर्ट लगेच पलटलं, म्हणलं की नाही. आणि त्याचं काय म्हणणं की फंडामेंटल राईट कसे आहेत, दैवी आहेत, पवित्र आहेत, इम्युटेबल आहेत, त्यांच्यात बदल केला जाऊ शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की आर्टिकल 368 ही घटना दुरुस्तीची फक्त प्रक्रिया आहे, हा अधिकार नाही. मगाशी सुप्रीम कोर्ट काय म्हणलं होतं, आर्टिकल 368 हा घटना दुरुस्ती करण्याची पॉवर आहे. या ठिकाणी काय म्हणतंय, पॉवर नाही, फक्त पद्धत सांगितलेली आहे. आणि संसद मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकत नाही. गोलकनाथ केस 1967. मग आला इंदिरा गांधींचा काळ, डॅशिंग काळ. इंदिरा गांधींनी काय केलं, सरळ 24वी घटनादुरुस्ती केली 1971. आणि त्यांनी काय केलं, आत्तापर्यंत सुप्रीम कोर्ट जे करायचं कशावर करायचं, 368 घे त्याचा अर्थ लाव, आर्टिकल 13 घे त्याचा अर्थ लाव, 32 घे त्याचा अर्थ लाव, म्हणजे अर्थ लावण्यावर सगळं चाललं होतं. इंदिरा गांधींनी सगळं बाजूला सारलं, 24वी घटनादुरुस्ती केली. आणि 24व्या घटनादुरुस्तीमध्ये आर्टिकल 368 आणि आर्टिकल 13 बदल केला. आणि काय सांगितलं, सरळ सांगितलं, आर्टिकल 368 ही घटनादुरुस्ती करण्याची ताकदसुद्धा आहे आणि प्रक्रियासुद्धा आहे. आणि परत काय मेन्शन केलं, घटनादुरुस्ती कायद्याला आर्टिकल 13 लागू होणार नाही. त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलं, सुप्रीम कोर्टचं कामच कमी केलं. तुम्ही अर्थ लावत बसताना तुम्ही अर्थ लावत बसा, पण तुम्ही अर्थ कशाचा लावणार, संविधानाचा लावणार. मी काय करते, संविधानामध्ये लिहून काढते. आणि त्यांनी घटनादुरुस्ती केली. त्यात काय सरळ सांगितलं, त्यांनी सरळ सांगितलं आर्टिकल 368 इज अ पॉवर ॲज वेल ॲज प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 368 हे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकारसुद्धा आहे, पद्धतसुद्धा आहे. आणि परत दुसरी गोष्ट काय सांगितली, आर्टिकल 13 घटनादुरुस्ती कायद्यांना लागू होणार नाही हे त्यांनी संविधानामध्ये मेन्शन करून घेतलं. केशवानंद भारती खटला आला. केशवानंद भारती खटल्यामध्ये 24व्या घटनादुरुस्ती 1971 घटनात्मक वैधता कायम ठेवली. याचा अर्थ काय, 24व्या घटनादुरुस्तीमध्ये जे सांगितलेलं आहे की आर्टिकल 368 ही घटनादुरुस्ती करण्याची पॉवरसुद्धा आहे आणि ही प्रोसिजरसुद्धा आहे, याला सुप्रीम कोर्टने मान्य केलं. येस, तुम्ही बदल करू शकता, काय हरकत नाही आहे. आर्टिकल 368 नुसार तुम्हाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकारसुद्धा आहे आणि प्रक्रियासुद्धा आहे. आणि सोबत त्यांनी काय सांगितलं, या केशवानंद भारती केसमध्ये परत यांनी एक नवीन कन्सेप्ट दिली, संविधानाची मूलभूत संरचना, घटनेचं बेसिक स्ट्रक्चर, संविधानाची मूलभूत संरचना जे आत्तापर्यंत नव्हतं, पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने याचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की संविधानाला स्वतःचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे. संसद मूलभूत अधिकारांमध्ये सुधारणा करू शकते, त्यांनी सांगितलं. परंतु मूलभूत अधिकारांमध्ये बदल करत असताना संविधानाच्या मूलभूत चौकटीचं उल्लंघन होता कामा नये हे त्यांनी सांगितलं. तुम्ही फंडामेंटल राईटमध्ये बदल करा, घटनादुरुस्ती करा, हा तुमचा अधिकार आहे, ही प्रोसिजर आहे, हे सगळं सगळं आम्हाला मान्य आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता कामा नये. आठवलं, मी सगळ्यात स्टार्टला सांगितलं होतं, आपलं संसद सगळंच्या सगळं संविधान बदलवू शकते का, येस. संविधान बदलण्याचा अधिकार आहे का, येस. पण हा बदल करताना काय होता कामा नये, हा बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागता कामा नये. याचाच अर्थ तुम्ही बदल करू शकता,
हवा तेवढा बदल करू शकता, पण हा बदल संविधानाच्या विरुद्ध जाता कामा नये, किंवा हा बदल मनमानी पद्धतीचा असता कामा नये. तुमची जी मर्जी वाटल तो बदल तुम्ही करू शकत नाही. या नकलानुसार आर्टिकल 368 हे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि प्रक्रिया सुद्धा आहे. आता जे कन्क्लुजन मी सांगतोय खूप महत्त्वाचं आहे. आर्टिकल 368 हे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा आहे, प्रक्रिया सुद्धा आहे. कलम 368 नुसार हवी तशी घटनादुरुस्ती केली जाऊ शकते, मात्र ही घटनादुरुस्ती करत असताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का पोहोचता कामा नाही, म्हणजेच मनमानी पद्धतीने घटनादुरुस्ती करता येऊ शकत नाही. जर घटनादुरुस्ती योग्य असेल, न्याय्य असेल, वाजवी असेल, लॉजिकल असेल, तरच घटनादुरुस्ती करू शकता. अदरवाईज तुम्ही घटनादुरुस्ती करू शकत नाही. संविधानाची मूलभूत चौकट या संकल्पनेचा पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. रादर मूलभूत चौकट ही संकल्पना ओपन ठेवलेली आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, आपण नॉर्मली संविधानामध्ये ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचे डेफिनेशन देत नाही. का? जर आपण डेफिनेशन दिली तर ऑटोमॅटिकली त्याचा स्कोप लिमिटेड होऊन जातो, आणि जर स्कोप लिमिटेड झाला तर आपल्याला त्याचं प्रोग्रेसिव्ह म्हणजे भविष्यातील गोष्टींच्या सोयीने इंटरप्रिटेशन करता येत नाही. यामुळे आपण नॉर्मली या कोणत्याही गोष्टीचा मूलभूत चौकटीमध्ये किंवा संविधानामध्ये व्याख्या करत नाही. यामुळे संविधानाची मूलभूत चौकट ही जी संकल्पना आहे याची संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. राईट, मग 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली, मिनी कॉन्स्टिट्यूशन ओळखलं जातं. सुधारित कलम केले 368. संसदेच्या सुधारणेच्या अधिकारावर कोणत्याही मर्यादा नसतील हे इंदिरा गांधींनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर पिक्चर मला माहीत नाही, कोणतंही लिमिटेशन नाही, कोणत्याही मूलभूत हक्काच्या उल्लंघनाबाबत संसदेत कोणत्याही दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की 368 अनलिमिटेड पॉवर आहे आणि आम्ही जी काय सुधारणा करू, जे काय करू, याच्यावर तुम्ही कोणत्याही पद्धतीने कसलंही ऑब्जेक्शन घेता कामा नये हे त्यांनी म्हणलं. मिनरा मिल्स केस त्यांनी परत सांगितलं, 42व्या घटनादुरुस्तीतील वरील तरतूद त्यांनी अवैध ठरवली. त्यांनी परत सांगितलं की येस, तुम्हाला आर्टिकल 368 नुसार घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, घटनादुरुस्ती तुम्ही करू शकता, पण हा बदल करताना या गोष्टीची काळजी घ्यायची की ही घटनादुरुस्ती किंवा हा पर्टिक्युलर बदल संविधानाच्या मूलभूत चौकटीला अवैध ठरवता कामा नये, इनव्हॅलिड ठरवता कामा नये, त्याला या ठिकाणी तुम्ही कोणत्याही पद्धतीने धक्का पोचविता कामा नये. आणि यात त्यांनी क्लिअर केलं, ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. तुम्ही जो कायदा कराल, नियम कराल, आदेश द्याल, अध्यादेश द्याल, कोणताही निर्णय तुम्ही घ्याल हे घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, कारण तुम्हाला देश चालवायचा आहे. पण तुम्ही घेतलेला निर्णय, निकाल, आदेश, अध्यादेश या सगळ्यांवरती आम्ही चौकशी करून त्याला रद्द करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, जर ते संविधानाच्या विरुद्ध असेल तर. आणि सगळ्यात शेवटी वामनराव खटला 1981, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा परत पुनरुच्चार केला आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं, आता हे वाक्य महत्त्वाचं आहे, की केशानंद भारती खटल्यातील निकाल हा 24 एप्रिल 1973 नंतरच्या केसेसला लागू असेल, या तारखेच्या अगोदरच्या खटल्यांना हा निकाल लागू असणार नाही. हा वामनराव खटल्यातील सगळ्यात महत्त्वाचा जजमेंट आहे, लक्षात ठेवा. वामनराव खटल्यानुसार केशवानंद भारती केसमधील जो निकाल आहे हा 24 एप्रिल 1973 नंतरच्या केसेसला लागू असेल. 24 एप्रिल 1973 अगोदरच्या केसेसला हा पर्टिक्युलर निकाल लागू असणार नाही. या सुधारणा आहेत, या सुधारणा सध्या तरी पाहण्याची आवश्यकता नाही आहे. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या घटनादुरुस्त्या करंट मध्ये सगळ्या एका ठिकाणी करंट इव्हेंटच्या सोयीने सांगणार आहे, ज्यातलं काय महत्त्वाचं काय नाही आपण पाहणार आहोत. चालेल, चला आता आपला हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला संपला, आपण पुढचा टॉपिक लगेच सुरू करूया 1-2 मिनिटात ब्रेक घेऊन.
चला आता आपण पुढचा टॉपिक आपण पाहूया जो थोडासा महत्त्वाचा आहे. या टॉपिकचं नाव आहे प्रियंबल, जो आपण शिकणार आहोत. प्रियंबल थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि हा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. प्रियंबल किंवा संविधानाचा सरनामा, सरनामा प्रियंबल उद्देशपत्रिका. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की संविधान काय आहे, हे एक नियमांचं पुस्तक आहे. प्रत्येक नियमांच्या पुस्तकाला काय आहे, एक सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं, प्रस्तावना असते. सेम इज द केस आपलं सुद्धा हे जे संविधान आहे, या संविधानाच्या स्टार्टला काय एक प्रियंबल आहे, सरनामा आहे, प्रस्तावना आहे. आपण काय आहे हे समजून घेऊया. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, फिलॉसॉफिकल महत्त्वाचं नाही आहे. मी काय काय महत्त्वाचं पॉईंट आहे ज्यात प्रश्न येऊ शकतो तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो, जे तुम्ही लक्षात घ्या. महत्त्वाची गोष्ट, आपल्या संविधानाची मूल्य प्रियंबलमध्ये दिसतात. संविधानामध्ये संविधान सभेची भव्य आणि उदात्त दृष्टी दिसते. प्रियंबल हे आपल्या संविधानाचा सार आहे, हे लक्षात घ्या. तीनही शब्द लक्षात ठेवा, यांच्यावरती नक्की प्रश्न असतो. यावेळी मी याला हायलाईट केलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, काय लक्षात ठेवायचा आहे, तर हा जो सगळ्यात पॉईंट आहे, नॉर्मली मी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तारखा पाठ कराव्या याचा मी अगेन्स्ट आहे. कारण काय, तारखा पाठ होत नाहीत. तुम्ही अव्वाच्या सव्वा तारखा पाठ करायला जाता आणि मग तुम्ही डिमॉरलाइज होता. मात्र तयारी करताना काही महत्त्वाच्या डेट्स ज्यावर प्रश्न येऊ अथवा न येऊ तुम्हाला नॉर्मली माहीत असणं अपेक्षित आहे. त्यापैकी या दोन महत्त्वाच्या डेट्स आहेत, लक्षात घ्या. प्रियंबल आपण कुठनं घेतलेला आहे, तर पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946, डेट महत्त्वाची आहे. पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 संविधान सभेमध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलेलं होतं, याच ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनला नंतर आपण आपल्या संविधानामध्ये प्रियंबल म्हणून घेतलेला आहे. 22 जानेवारी 1947 दोन्ही डेट लक्षात ठेवा. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडणं, 22 जानेवारी 1947 संविधान सभेने प्रियंबलला आणि संविधानाला मंजूर करणं, या ठरावाला प्रियंबल म्हणून ॲक्सेप्टन्स मिळणं. 13 डिसेंबर 1946 आणि 22 जानेवारी 1947 दोन डेट महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, हा जो ठराव होता, या ठरावामध्ये सार्वभौम, स्वतंत्र, प्रजासत्ताक हे शब्द होते. सार्वभौम, स्वतंत्र, प्रजासत्ताक हे शब्द होते. आपल्या प्रियंबलमध्ये सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक हे शब्द आहेत. याचा अर्थ कोणते शब्द बदलले, लोकशाहीला आपण ॲक्सेप्ट केलं आणि स्वतंत्र हा शब्द आपण काय केला, रिप्लेस केला. फरक लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर प्रियंबल अमेरिकेच्या घटनेमध्ये होती, इथून आपण ही प्रियंबल उचललेली आहे. आणि अमेरिकन घटनेमध्ये जे सगळ्यात पहिले शब्द आहेत, आम्ही लोक, वी द पीपल, हे सगळे शब्द आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहेत. प्रियंबलचे स्टार्ट जे होते, वी द पीपल, हे आपण अमेरिकेच्या प्रियंबलवरनं घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी हा शब्द नव्हता. सगळे फरक लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये बंधुता, फ्रॅटर्निटी हा शब्द नव्हता. प्रस्तावनेमध्ये आत्तापर्यंत एकदा घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, जी आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. पक्कं लक्षात घ्या, आत्तापर्यंत प्रियंबलमध्ये फक्त एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे. याचाच अर्थ काय, प्रियंबलमध्ये घटनादुरुस्ती करता येऊ शकते. सगळ्यात शेवटचा आपला मुद्दा आहे, प्रियंबलमध्ये घटनादुरुस्ती करता येऊ शकते का, तर हो. कसं काय, कारण आपण आत्तापर्यंत एकदा प्रियंबलमध्ये घटनादुरुस्ती केलेली आहे, जी आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. आणि यामार्फत 3 शब्द ॲड झालेले आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तीनही शब्द लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. यासोबत ही 3 महत्त्वाची नावं लक्षात ठेवा, ही विसरता कामा नये. आपल्या प्रियंबलची जी हस्तलिखित प्रस्तावना आहे, हातानं लिहिलेली, इंग्रजीमधली, कुणी लिहिलेली आहे, प्रेम बिहारी रायजादा. इंग्रजी हस्तलिखित प्रस्तावना, प्रेम बिहारी रायजादा. प्रस्तावनेचं नक्षीकाम बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे.
हस्तलिखित प्रस्तावना हिंदीमधली कुणाची आहे? वसंत कृष्ण वैद्य यांची आहे. तीनही नावं महत्त्वाची आहेत. प्रेमबिहारी रायजादा, बिअहर राम मनोहर सिन्हा, वसंत कृष्ण वैद्य. प्रस्तावना, प्रस्तावना आपण कसं वाचतो? इथं समोर नाही पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की प्रस्तावनेची सुरुवात कशी होते. आम्ही भारतीय लोक. सो हे काय दाखवतं? त्या ठिकाणी राणीचं नाव नाही आहे, राजाचं नाव नाही आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं नाव नाही आहे, आपल्या संसदेचंसुद्धा नाव नाही आहे. नाव कोणाचं आहे? भारतीय लोकांचं. नॉर्मली काय असतं की या कायद्यानुसार, या संस्थेनुसार, या नियमानुसार, भारतीय लोकांनुसार. याचा अर्थ काय? तुमच्या प्रियंबलच्या अधिकारांचा स्रोत काय आहे? भारतीय लोक. काय स्रोत आहे? भारतीय लोक. सो नियम काय म्हणतं? आम्ही भारतीय लोक भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. हा सिक्वेन्स सुद्धा महत्त्वाचा आहे. या सिक्वेन्सवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनविण्याचा व याच्या नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देण्यासाठी या तारखेला संविधानाला अडॉप्ट करत आहोत व या तारखेला संविधान काय होईल? ऑपरेशनल होईल. सो जेव्हा आपण संविधान वाचतो, सॉरी प्रियंबल वाचतो, त्यावेळी आपल्याला चार गोष्टी कळतात. पहिली गोष्ट कळते की संविधान बनविणाऱ्या संविधान सभेच्या अधिकारांचा स्रोत काय आहे. पहिला पॉईंट काय कळतो? संविधान बनविणाऱ्या संविधान सभेच्या अधिकारांचा स्रोत काय आहे. दुसरं आपल्याला कळतं आपल्याला कोणत्या प्रकारचा देश बनवायचा आहे. तिसरं आपल्याला कळतं या देशातील नागरिकांना आपल्याला काय आदर्श, काय उद्दिष्ट द्यायचे आहेत. आणि चौथं आपल्याला तारखेबद्दल कळतं. सो भारतीय लोकांना भारतामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनविण्याचा, त्याच्या नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देण्याचा व त्या पर्टिक्युलर तारखांना आपण हे सगळं ॲक्सेप्ट केलेलं हे दाखवायचं आहे. या चार गोष्टी प्रेम्बल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आता हे जे मी सांगितलंय ते रिपीट नाही करत. आम्ही भारतीय लोक हे काय दाखवतं? भारतीय लोक सार्वभौम आहेत, भारतीय लोकांनी सगळ्या गोष्टी ठरविलेल्या आहेत. मग पुढचा पॉईंट काय कळतं? आपल्याला कोणत्या प्रकारचा देश बनवायचा आहे, देशाचं स्वरूप काय असेल, राज्याचं स्वरूप. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. लक्षात घ्या, हा सिक्वेन्स एक्झामच्या सोयीने महत्त्वाचा आहे. सिक्वेन्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा सगळ्याचा सगळा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. हा सिक्वेन्स तुमच्याकडनं चुकता कामा नये. आता आपण काय करूया, सार्वभौम शब्दाचा अर्थ काय समजून घ्या. पहा, सार्वभौम शब्दाची सोपी, मी थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगतो, थोडंसं ॲनालिसिस कमी सांगतो, कारण या टॉपिकला प्रश्न ज्या ठिकाणी येतात ते सोपे प्रश्न असतात. सो यात आपण खूप जास्त वेळ नको दवडायला. फक्त काय आहे की पॉईंट काय आहे ते आपण समजून घ्या. पहा, सार्वभौम, सॉव्हरीन याचा अर्थ काय? तर सगळ्यात सिम्पल अर्थ आहे, ज्या देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत किंवा बाह्य हस्तक्षेप नसतो त्याला आपण सार्वभौम देश असं म्हणतो. सॉव्हरीन नेशन, ज्या देशावरती कोणत्याही प्रकारचा आणि कुणाचाही अंतर्गत किंवा बाह्य हस्तक्षेप नसतो त्या देशाला आपण सार्वभौम देश, सॉव्हरीन नेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा भारत आहे, हा ब्रिटन आहे, भारतावरती ब्रिटनचं राज्य होतं, आपण पारतंत्र्यात होतो. आपण काय? पूर्णतः पारतंत्र्यात होतो. 15 ऑगस्ट 1947 ब्रिटनच्या संसदेने एक कायदा पास केला. या कायद्याचं नाव होतं इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947, भारतीय स्वतंत्र कायदा 1947. आणि या कायद्याने दोन वसाहतींची निर्मिती झाली. एक होतं डोमिनियन ऑफ इंडिया, दुसरं होतं डोमिनियन ऑफ पाकिस्तान. सो आता आपण डोमिनियनची निर्मिती झाली, म्हणजे आपण काय झालो, आत्तापर्यंत काय व्हायचं, ज्यावेळेस ब्रिटिशांचं आपल्यावरती पूर्ण राज्य होतं त्यावेळी 100% आपल्या सगळ्या विषयांबाबतचा निकाल कोण ठरवायचं? ब्रिटिशर्स ठरवायचे. पण आपल्याला डोमिनियन स्टेटस मिळाल्यानंतर भारताला, हा जो भारत आहे, या भारताला स्वतःच्या विषयांवर 90% अधिकार मिळाला. मात्र काही महत्त्वाचे 10% विषय आणखीनही ब्रिटिशांच्याच हातामध्ये होते. डिफेन्स असेल, फॉरेन अफेअर्स असेल, फायनान्स असेल, मिलिटरी असेल, हे सगळे विषय आणखीनही ब्रिटिशांच्या हातामध्ये होते. आणि 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, डेट महत्त्वाची आहे,
26 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवशी भारत मात्र काय बनला, संपूर्ण सार्वभौम राष्ट्र बनला. भारत काय बनला, संपूर्ण सार्वभौम राष्ट्र बनला. पारतंत्र, डोमिनियन स्टेटस, 26 जानेवारी 1950 भारत काय होणं, संपूर्ण सार्वभौम राष्ट्र बनणं. सो सार्वभौमत्व म्हणजे काय, ज्या देशावरती कोणत्याही प्रकारचा कोणाचाही अंतर्गत किंवा बाह्य शक्तीचा बल हस्तक्षेप नसतो याला म्हणायचं सॉव्हरीन. भारत हा एक सार्वभौम देश आहे. मग याचा आणखीन एक पॉलिटिकल अर्थ आहे. सार्वभौमाचा अर्थ काय होतो की भारत कोणताही परकीय प्रदेश ताब्यात घेऊ शकतो किंवा भारतीय प्रदेश कोणत्याही परकीयांना देऊ शकतो, परकीय प्रदेश घेऊ शकतो किंवा आपल्या संसदेच्या परवानगीने भारतातील कोणताही प्रदेश इतर कोणालाही भारत देऊ शकतो. मग ज्यावेळी नेहरूंनी राष्ट्रकुल देशामध्ये सहभागी होण्याचं ठरवलं, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स म्हणजे काय, ब्रिटिशांनी जवळपास सगळ्या राष्ट्रांना स्वतंत्र देण्यासाठी सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की हे सगळ्या राष्ट्रांमध्ये आपल्याबाबत खूप मोठी नाराजी आहे आणि ब्रिटिशांना असं वाटलं की या देशांसोबत जो हिस्टॉरिकल इंजस्टिस झालेला आहे हा आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर ही नाराजी दूर होऊ शकते, यासाठी राष्ट्रकुल देशांचं निर्मिती करण्यात आली. ही एक संघटना होती, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये कोणते देश येतात, ज्या सर्व देशांवरती ब्रिटिशांनी राज्य केलं होतं या सर्व देशांचा समावेश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये येतो. ज्या सर्व देशांवरती ब्रिटिशांनी राज्य केलं होतं त्या सर्वांचा समावेश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये होतो. मग इथं महत्त्वाचं काय आहे, तर भारताने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स जॉईन केल्यानंतर भारतामधील खूप सगळ्या लोकांनी हा विरोध केला की आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स जॉईन झाल्यामुळं आपलं सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकतं. तर याला पंडित नेहरूंनी सांगितलं की कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स जॉईन केल्यामुळं आपलं सार्वभौमत्व कोणत्याही पद्धतीने धोक्यामध्ये येणार नाही. का, कारण इथं वाक्य महत्त्वाचं आहे, आपण कॉमनवेल्थ जॉईन करणं हा स्वेच्छेने केलेला करार आहे जो आम्ही स्वेच्छेने कधी संपुष्टात आणू शकतो. इट इज ॲग्रीमेंट बाय विल विच कॅन बी टर्मिनेटेड बाय विल. त्यांचं म्हणणं आहे हा आम्ही स्वेच्छेने केलेला करार आहे, हा करार आम्ही कधीही आमच्या स्वेच्छेने नकारू शकतो, रद्द करू शकतो. सो हा इट इज अन ॲग्रीमेंट बाय विल विच कॅन बी टर्मिनेटेड बाय विल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं, भारतामधील ही जे सार्वभौमत्व आहे, सॉव्हरनिटी आहे, ही कोणत्याही संस्थेच्या संघटनेच्या हातामध्ये नाही, ही कोणाकडे आहे, भारतीय लोकांच्या हातामध्ये सार्वभौमत्व आहे. सो याचा अर्थ काय की आपल्याला कुणाच्याही बंधनामध्ये नसणारं, कुणाच्याही दबावाखाली नसणारं एक प्रकारचं असं राष्ट्र बनवायचं आहे जे पूर्णतः मुक्त असेल कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत किंवा बाह्य हस्तक्षेपांमधनं. दुसरं आहे समाजवादी. आपल्याला काय करायचं, समाजवादी. काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. समाजवादी शब्द सुरुवातीला संविधानामध्ये नव्हता, हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये ॲड केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, समाजवादी या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. परत एकदा सांगतो, समाजवादी या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. समाजवादी म्हणजे काय, तर जेव्हा संपत्तीची मालकी, संसाधनांची मालकी व उत्पन्नाच्या साधनांची मालकी, संपत्ती, संसाधनं व उत्पन्नाची साधनं या सगळ्यांची मालकी लोकांच्या हातामध्ये असते त्याला म्हणायचं समाजवादी व्यवस्था. एका सरंजामदारांच्या, सरकारच्या का कोणाच्या हातामध्ये न जाता उत्पन्नाची साधनं जर लोकांच्या मालकीची असतील तर याला आपण म्हणतो समाजवादी व्यवस्था. समाजवादी समाजवादी हा जो शब्दसुद्धा आहे हा शब्दसुद्धा संविधानामध्ये प्रस्तावना वगळता इतर कुठेही वापरण्यात आलेला नाही. सो तीन मुद्दे, समाजवादी शब्द सुरुवातीला संविधानात नव्हता, 42व्या घटनादुरुस्तीने ॲड झाला, दुसरा महत्त्वाचा मुद्दा समाजवादी या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही, तिसरा मुद्दा समाजवादी हा शब्द पूर्ण संविधानामध्ये फक्त आणि फक्त प्रस्तावनेमध्ये आहे इतर कुठेही नाही. मग समाजवाद करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी अचीव करायची आहे आणि हे कुठं दिलेलं आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेलं आहे, DPSP. लक्षात ठेवा, समाजवादाबद्दलची तरतूद कुठं आहे, DPSP मध्ये आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
मग समाजवादाबद्दलचं पहिलं प्रायमरी इंट्रोडक्शन कुठं आलं होतं? ते आलं होतं 1955 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये आलं होतं. 1955 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये आलं होतं. आवडी हे चेन्नई जवळचं ठिकाण आहे, तुमच्या लक्षावाली आवडी नाही, चेन्नई जवळचं ठिकाण आहे. मग इथं काय म्हणणं होतं? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठरलं होतं की आपल्याला समाजवादावर आधारित व्यवस्थेची किंवा समाजाची निर्मिती केलेली आहे. खूप सगळ्या प्रकारचे समाजवाद असतात. सगळ्यात पहिला आपण पाहूया आहे ज्याला आपण म्हणतो राज्य समाजवाद, मार्क्सवादी समाजवाद. मी सिंपल डेफिनेशन सांगतो, पहा. नॉर्मली समाजवाद म्हणजे काय? जेव्हा उत्पन्नाची साधनं समाजाच्या मालकीची असतात याला आपण समाजवाद असं म्हणतो. मग राज्य समाजवाद म्हणजे काय? ही उत्पन्नाची साधनं लोकांच्या वतीने सरकारी हातामध्ये असतात. ही उत्पन्नाची साधनं लोकांच्या वतीने सरकारच्या हातामध्ये असतात, याला म्हणायचं स्टेट सोशलिझम. फॉर एक्झाम्पल, सगळी जमीन सरकार कसणार, सगळे कारखाने सरकारकडं असणार, सगळी लोकं सरकारकडं कामाला जाणार, सगळे पगार सरकार करणार, सगळ्या नोकऱ्या सरकार देणार. हे कुठं होतं? हे चीनमध्ये होतं, रशियामध्ये होतं, क्युबामध्ये होतं, किंवा पूर्वी युरोपीय राष्ट्रांमध्ये होतं. याला म्हणायचं स्टेट सोशलिझम. म्हणजे उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची असावी, पण लोकांच्या वतीने ही सगळी उत्पन्नाची साधनं सरकार स्वतःकडे घेऊन ठेवतं, याला म्हणायचं स्टेट सोशलिझम. दुसरं आहे ज्याला आपण म्हणतो गांधीवादी सोशलिझम, डेमोक्रॅटिक सोशलिझम, लोकशाही समाजवाद. यामध्ये काय असतं? उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची असावी, पण ही उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतं. उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतं, याला म्हणायचं लोकशाहीवादी समाजवाद, गांधीवादी समाजवाद, डेमोक्रॅटिक सोशलिझम. फॉर एक्झाम्पल, आपल्या भारतामध्ये उत्पन्नाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन काय आहे? जमीन. मग सरकारनं काय केलं? 1950 स्वतंत्र मिळाल्या ज्या जमीनदार, मोठे पाटलं, इनामदार, जोशी, कुलकर्णी, मोठे मोठे नवाब, ज्या लोकांकडे जास्त जमिनी होत्या, या सगळ्या जमिनी सरकारने स्वतःकडे घेतल्या. आणि मग भूमिहीन असतील, मजूर असतील, कुलदार असतील, बटईदार असतील, दलित असतील, महादलित असतील, बेघर असतील, या सगळ्या लोकांना या जमिनी सरकारने वाटल्या. याचा अर्थ सरकारनं काय केलं? त्या जमिनी स्वतःकडे ठेवल्या का? नाही. सरकार या ठिकाणी उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची कशी होतील यासाठी प्रयत्नशील असतं. उत्पन्नाची साधनं लोकांच्या मालकीची कशी होतील यासाठी सरकार प्रयत्नशील असतं, याला म्हणायचं गांधीवादी समाजवाद. मग भारतामध्ये कोणत्या प्रकारचा समाजवाद आहे? भारतामध्ये भारतीय समाजवाद हा गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही प्रकारच्या समाजवादाचं मिश्रण आहे. पण आपला समाजवाद कोणाकडे झुकलेला आहे? आपला समाजवाद गांधीवादाकडे झुकलेला आहे. पक्क लक्षात घ्या, भारतीय समाजवाद हा गांधीवादाकडे झुकलेला आहे, हे कधीही विसरू नका. भारतीय समाजवाद हा गांधीवादाकडे झुकलेला आहे. मग समाजवादाबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत या सगळ्याकडे आहेत, पण सगळ्यात मेन तरतुदी कुठं आहेत? तर या तरतुदी आहेत DPSP मध्ये. DPSP म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वांमध्ये या सगळ्या तरतुदी आहेत. समाजवादाबद्दलच्या जवळपास सर्वच्या सर्व महत्त्वाच्या तरतुदी मार्गदर्शक तत्वांमध्ये आहेत. यातील दोन महत्त्वाच्या तरतुदी Article 39B, Article 39C. 39B म्हणतं उत्पन्नाची साधनं समाज किंवा लोकांमध्ये समान प्रमाणात वितरित केली जावी आणि यामधनं वितरणात्मक न्याय स्थापन केला जावा, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. फॉर एक्झाम्पल, भारतातील जमीन सुधारणा कायदा. बरोबर आहे ना? ज्या सगळ्यात माझ्याकडे कमी जमीन आहे, तुमच्याकडे जास्त जमीन आहे, मलाही वाटतं ना की तुम्ही माझ्यावरती अन्याय करताय. सो जेव्हा माझ्याकडे जमीन कमी असेल, तुमच्याकडे जास्त जमीन असते, तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर अन्याय करताय. मग सरकार काय करतं? जास्त जमीन असणाऱ्या लोकांकडनं जमीन घेतं आणि ती जमीन काय करतं? सरकार परत कमी जमीन असणाऱ्या लोकांना वाटतं आणि यामधनं सरकार त्या ठिकाणी न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. याला आपण म्हणतो वितरणात्मक न्याय. काय म्हणतो? वितरणात्मक न्याय. 39C म्हणतं मोजक्या लोकांच्या हातामध्ये संपत्ती एकवटता कामा नये. जमिनी वाटल्यात,
लोकांनी पैसे कमवायला सुरू केलेत, मग यामध्ये काही लोकांना नाही जमलं, मग सरकार काय म्हणतं, असं जरी झालं तरी सगळी संपत्ती मोजक्या लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नये. आणि मग यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी तुम्ही जी लोक जास्त पैसे कमवतात त्यांच्यावरती जास्त कर लावा, त्या करामधनं पैसे गोळा करा, आणि हे गोळा केलेले पैसे तुम्ही परत लोककल्याणावरती खर्च करा. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करा, पुनर्वितरण करा. तुम्ही काय करा, पुनर्वितरण करा. याला म्हणायचं पुनर्वितरणात्मक न्याय. सो याला म्हणायचं 39C पुनर्वितरणात्मक न्याय. फॉर एक्झाम्पल, भारतामधील प्रगतिशील कर प्रणाली, याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. काय शब्द आहे, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. सगळ्यात सिम्पल कन्सेप्ट आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचा. याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. याचा अर्थ काय आहे, जी लोक जास्त पैसे कमवतात त्यांच्यावर टॅक्सचा रेट जास्त असेल. फॉर एक्झाम्पल, इथं काय असतं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनमध्ये, 100 रुपये, 1,000 रुपये आणि 10,000 रुपये. तर 100 रुपये कमवणाऱ्यावरती 5% टॅक्स असेल, 1,000 रुपये कमवणाऱ्यावरती 10% टॅक्स असेल आणि 10,000 रुपये कमवणाऱ्यावरती 20% टॅक्स असेल. सो तुमची कमाई वाढत गेली की ऑटोमॅटिकली टॅक्सचा रेट वाढत जाणं, याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. सो संपत्तीचं जर केंद्रीकरण होत असेल तर या ठिकाणावरनं 2,000 रुपये गोळा करायचे आणि मग सरकारने हे काय करायचं, सरकारी योजनांच्या मार्फत इतर लोकांवरती परत खर्च करायचे. याला म्हणायचं पुनर्वितरणात्मक न्याय किंवा याला म्हणायचं रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. राहील लक्षात, समाजात आपण या ठिकाणी पाहितलं. तिसरं आपल्याला काय स्थापन करायचं, तिसरं आपल्याला धर्मनिरपेक्ष राष्ट्र स्थापन करायचे. धर्मनिरपेक्षता, परत एकदा, धर्मनिरपेक्षता हा शब्द सुरुवातीला संविधानामध्ये नव्हता, हा 42वी घटनादुरुस्ती 1976 ऍड झाला, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. धर्मनिरपेक्षता या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या दिलेली नाही. मग नॉर्मली धर्मनिरपेक्षता खूप सगळ्या प्रकारचा असतो. दोन सिंपल टाइप्स आहेत जे आपण काल पाहिलेत, एक आहे सकारात्मक, दुसरा आहे नकारात्मक. सकारात्मक चांगलं आणि नकारात्मक वाईट असं बिलकुल नाही आहे. सकारात्मक धर्मनिरपेक्षता, राज्य संस्था जेव्हा अधिकार, विशेषाधिकार, स्वायत्तता या बाबतीत सर्व धर्मांना समान वागणूक देते, याला म्हणायचं पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. भारतामध्ये पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे. निगेटिव्ह सेक्युलरिझम, यामध्ये राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारावर न ओळखता त्या व्यक्तीला नागरिकत्वाच्या आधारावरती, सिटिझनशिपच्या आधारावरती ओळखते, याला म्हणायचं नकारात्मक धर्मनिरपेक्षता. राज्यसंस्था कोणत्याही धर्माला ओळख देत नाही, समान वागणूक देणं तर लांब राहिलं, याला म्हणायचं निगेटिव्ह सेक्युलरिझम किंवा याला म्हणायचं नकारात्मक धर्मनिरपेक्षता. नकारात्मक धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य संकल्पना आहे आणि लक्षात घ्या, आधुनिक जगातील सकारात्मक धर्मनिरपेक्षतेच्या तुलनेमध्ये नकारात्मक धर्मनिरपेक्षता जास्त प्रगतिशील आहे, जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. हे पक्कं लक्षात ठेवा, वेस्टर्न कंट्रीज सेक्युलरिझमच्या बाबतीत भारतापेक्षा जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. पण या डेफिनेशनपेक्षा प्रश्न कुठं असतो, प्रश्न असतो आपल्या संविधानातील कोणकोणत्या तरतुदी धर्मनिरपेक्षता रिफ्लेक्ट करतात. लक्षात घ्या, प्रस्तावना, आपल्या संविधानाची प्रस्तावना आर्टिकल 14, 15, 16, 25-30 आणि आर्टिकल 44. सो प्रस्तावना 1, 15, 16, 17, 2, 25-30, 3 आणि सगळ्यात शेवटचा आर्टिकल 4, 44, हे सगळं काय करतं, आपल्या देशाच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत तरतुदी आहेत असं या ठिकाणी रिफ्लेक्ट करतं. लोकशाही, आपल्याला भारताला काय बनवायचं आहे, लोकशाही बनवायचं आहे. मग लोकशाहीमधला डेमोस हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द आहे. डेमोसचा अर्थ होतो लोक आणि क्रेसीचा अर्थ होतो नियम. लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे राज्य चालविण्यासाठी जे नियम बनवलेले आहेत जे सगळ्या लोकांना समान पद्धतीने लागू असतील त्याला म्हणायचं डेमोक्रेसी, लोकशाही. त्याला म्हणायचं डेमोक्रेसी किंवा लोकशाही. हे डेफिनेशन आपण पाहिले. लोकशाहीमध्ये कोण सार्वभौम असतं, लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असतात, ज्यामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी ठरविण्याचा सगळा अधिकार कोणाला असतो, लोकांना असतो. लोकशाहीचे खूप सगळे प्रकार आहेत, आपण फक्त सिंगल वर्डमध्ये समजून घेणार आहोत कारण या प्रकारांवरती प्रश्न नसतो. हा, सगळ्यात पहिला आहे प्रत्यक्ष लोकशाही.
दुसरा आहे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही ज्या ठिकाणी लोक स्वतःसाठी निर्णय घेत असताना प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा प्रत्यक्षपणे सहभागी असतो, याला म्हणायचं प्रत्यक्ष लोकशाही, याला म्हणायचं प्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाही ज्या सर्व ठिकाणी लोकांसाठी निकाल किंवा निर्णय घेत असताना त्या प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्षपणे सहभागी न होता ते स्वतःच्या लोकप्रतिनिधीमार्फत सहभागी होतात, याला म्हणायचं इनडायरेक्ट डेमोक्रेसी. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे स्वित्झर्लँड, राईट, हे लक्षात ठेवा. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे भारत. भारत काय आहे? अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आणखीन प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये चार महत्त्वाची साधनं आहेत. सगळ्यात पहिलं आहे रेफरेंडम, दुसरा आहे पुढाकार, तिसरा आहे परत बोलाविणं, चौथा आहे सार्वत्रिक निवडणुका. पहा, रेफरेंडम मला सांगा, नॉर्मली कायदा करणं हे कोणाचं काम आहे? संसदेचं काम आहे, बरोबर आहे. आता काय, काही खूप महत्त्वाचे फंडामेंटल मुद्दे असतात की ज्या मुद्द्यांवर जर समजा आपण निर्णय दिला तर याचे जनमानसात खूप सगळे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात, खूप सगळे वादंग होऊ शकतात, खूप सगळे भांडणं होऊ शकतात आणि याचे काहीही निकाल येऊ शकतात. तर असं होऊ नये यामुळं मग या ठिकाणी काय आहे, या पर्टिक्युलर ठिकाणी असं होऊ नये म्हणून संसद काय करते, ते जे पर्टिक्युलर महत्त्वाचं बिल आहे या पर्टिक्युलर महत्त्वाच्या बिलाला लोकांना रेफर करते. संसद बिल बनवते, ड्राफ्ट बनवते आणि या बिलला लोकांना रेफर करते आणि म्हणते यावर तुमचं मतदान द्या. बिल रेफर करणं आणि यावर लोकांचं मँडेट घेणं म्हणजे लोकांचं मतदान घेणं, याला म्हणायचं रेफरेंडम. बिल संसदेने पास करण्याच्याऐवजी लोकांना पाठवले, त्यांचं मतदान घेतलंय, याला म्हणायचं रेफरेंडम. आपण एक एक डेफिनेशन पाहूया, लक्षात येईल तुमच्या. सार्वमत किंवा रेफरेंडम हा एक प्रसंग आहे जेव्हा देशातील सर्व लोक एका विशिष्ट राजकीय प्रश्नावर मतदान करू शकतात. महत्त्वाचा विशिष्ट राजकीय प्रश्न संसदेने तुम्हाला रेफर केलंय, तुमचं मॅन्डेट मागितलंय, याला म्हणायचं रेफरेंडम. दुसरा आहे इनिशिएटिव्ह. जेव्हा लोक स्वतःच्या पुढाकाराने बिल बनवतात, इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि यांच्या टीमनं चालवली होती. या मुवमेंटच्या वेळेस काय झालं होतं की लोकपालचं बिल करा हे त्यांचं म्हणणं होतं, पण लोकपालचं बिल सरकार करण्यासाठी तयार नव्हतं. यामध्ये अण्णांच्या टीमचं म्हणणं होतं की पंतप्रधानांना सुद्धा तुम्ही करप्शनच्या कक्षेमध्ये आणा आणि यासाठी कोणतंही सरकार तयार नव्हतं. अशावेळी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या लोकपालच्या बिलाचा ड्राफ्ट बनवला आणि तो ड्राफ्ट लोकांनी संसदेमध्ये आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत मांडला, याला म्हणायचं इनिशिएटिव्ह. बिलचा ड्राफ्ट बनवणं, ते या ठिकाणी मांडणं, या सगळ्या गोष्टी करणं कुणाचं काम आहे? या सगळ्या गोष्टी करणं संसदेचं काम आहे. पण तरी लोकांनी स्वतः ते पर्टिक्युलर ड्राफ्ट बनवून तो ड्राफ्ट इथं संसदेमध्ये मांडणं, याला म्हणायचं इनिशिएटिव्ह. रिकॉल सिंपल आहे, काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना विशेष मतदानाद्वारे परत बोलविणं हा मतदाराचा अधिकार असणे, याला म्हणायचं राईट टू रिकॉल. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य प्लेबिसाईट. प्लेबिसाईट कशाबद्दल आहे? हा मूलभूत प्रश्नाबद्दल आहे. हे कशाबद्दल आहे? हे राजकीय प्रश्नाबद्दल आहे. एखादा पॉलिटिकल प्रश्न, राजकीय प्रश्न. पण प्लेबिसाईट कशाबद्दल आहे? एखादा फंडामेंटल क्वेश्चन, एखादा मूलभूत प्रश्न, म्हणजे काय जो खूप महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा आयर्लंडच्या लोकांना इंग्लंडमध्ये राहायचं आहे की नाही हा प्रश्न विचारायचा असेल तर यासाठी रेफरेंडम नसेल, यासाठी काय घेतलं जाईल? प्लेबिसाईट घेतलं जाईल. हा फंडामेंटल मूलभूत प्रश्न आहे. लोकांच्या जगण्या मरण्याशी सगळ्या गोष्टींशी निगडीत असणारा हा फंडामेंटल प्रश्न आहे की लोकांना या ठिकाणी आतमध्ये राहायचं आहे की नाही हे तपासणं, याला म्हणायचं प्लेबिसाईट किंवा सार्वत्रिक निवडणूक. अप्रत्यक्ष लोकशाही, लोक त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधीद्वारे राज्य करण्याच्या त्यांच्या अधिकार अप्रत्यक्षरित्या वापरतात, याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी नॉर्मली दोन प्रकारची असते, खूप सगळे प्रकार असतात पण सिम्पली दोन प्रकारची असते. सगळ्यात पहिलं आहे संसदीय लोकशाही, जी कुठं आहे? भारतामध्ये आहे. दुसरी आहे राष्ट्राध्यक्ष लोकशाही, ही कुठं आहे? अमेरिका, श्रीलंका आणि फ्रान्समध्ये आहे. यात समजून सांगण्यासारखं काही नाही आहे, फक्त लक्षात घ्या संसदीय आणि अध्यक्ष लोकशाही. लोकशाहीच्या आणखी दोन पद्धती आहेत, एक आहे प्रजासत्ताक लोकशाही, दुसरा आहे राजसत्ताक लोकशाही. प्रजासत्ताक लोकशाही ज्या लोकशाहीचा राष्ट्रप्रमुख
हा लोकांद्वारे निवडून दिलेला असतो, याला म्हणायचं प्रजासत्ताक लोकशाही। ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे निवडून दिलेला असतो याला म्हणायचं प्रजासत्ताक लोकशाही। राजसत्ताक लोकशाही या ठिकाणी त्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे निवडून न देता वंश परंपरेने चालत आलेला असतो याला म्हणायचं राजसत्ताक लोकशाही किंवा मोनार्कियल डेमोक्रेसी। इंग्लंडमध्ये मोनार्कियल डेमोक्रेसी आहे, भारत अमेरिका या ठिकाणी प्रजासत्ताक लोकशाही आहे। दोन्ही ठिकाणी लोकशाहीच आहे, फक्त काय आहे राष्ट्रप्रमुख कसा आलेला आहे याबद्दलची ही तरतूद आहे। तर भारतासारख्या ठिकाणी जे राष्ट्रप्रमुख आहेत हे कसे आलेले आहेत, लोकांद्वारे निवडून दिलेले आहेत किंवा लोकांच्या लोकप्रतिनिधीद्वारे निवडून दिलेले आहेत। पण इंग्लंडमध्ये असं नाही आहे, इंग्लंडचे जे सगळ्यात हेड आहेत त्यांची निवड कशी होते, यांची निवड वंश परंपरेने होते आणि त्या ठिकाणी त्यांची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो राजा आहे त्यालाच परत काय केलं जातं, राजा म्हणून परत राज्याभिषेक केला जातो, जे आता परत एकदा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक झालेला आहे। भारतामध्ये प्रास्ताविकेत वापरलेली रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे। हे सगळं सिंपल आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, फक्त इथं विचारलं जाऊ शकतं लोकशाही दर्शविणाऱ्या आपल्या संविधानातील वैशिष्ट्य कोणत्या आहेत, तर सार्वत्रिक निवडणुका, प्रौढ मतदानाचा अधिकार, नियमित निवडणुका, कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ जे आपण आर्टिकल 14 शिकणार आहोत, स्वतंत्र न्यायव्यवस्था, व्यक्ती स्वातंत्र्य, कोणत्याही कारणावरून भेदभाव नसणे, ही सगळी काही वैशिष्ट्ये आहेत जी काय करतात, जी रिफ्लेक्ट करतात की भारतामध्ये लोकशाही आहे। सगळ्यात शेवटचा आहे प्रजासत्ताक, आपल्याला कोणत्या प्रकारचा देश बनवायचा आहे, प्रजासत्ताक देश बनवायचा आहे। याचा अर्थ काय होतो प्रजासत्ताकचा, प्रजासत्ताकचा अर्थ होतो की ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे निवडून दिलेला असतो याला आपण प्रजासत्ताक असं म्हणतो। ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे निवडून दिलेला असतो याला आपण प्रजासत्ताक असं म्हणतो। मग मला सांगा, आपल्याकडे लोक सार्वभौम आहेत, लोकांनी कुणाला निवडून द्यावं असं काही बंधन आहे का, काहीही बंधन नाही आहे। यामुळे लोक कुणालाही निवडून देऊ शकतात, लोक चायवाल्याला निवडून देऊ शकतात, लोक मफलरवाल्याला निवडून देऊ शकतात, लोक पावसावाल्याला सुद्धा निवडून देऊ शकतात। सो लोकांनी कुणाला निवडून द्यावं असं काहीही बंधन नाही आहे। यामुळे प्रजासत्ताक या शब्दाचे दोन अर्थ निघतात। पहिला अर्थ आहे जेव्हा देशाचा सर्वोच्च प्रमुख लोकांद्वारे निवडून दिलेला असणं याला म्हणायचं प्रजासत्ताक। याचाच अर्थ काय होतो, देशातील सर्वोच्च पद किंवा कार्यालय हे काय आहे, हे सर्वांसाठी खुलं आहे। देशातील सर्वोच्च पद किंवा कार्यालय हे सर्वांसाठी खुलं आहे। 15 ऑगस्ट 1947 भारताला अधिराज्याचा म्हणजे काय डोमिनियन दर्जा मिळाला। कोणता दर्जा मिळाला होता, डोमिनियन स्टेटस मिळालेलं होतं। 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवशी भारत काय बनला, लोकशाहीवादी प्रजासत्ताक देश बनला। काय बनला, लोकशाहीवादी प्रजासत्ताक देश बनला। सो आपल्याला भारताला काय बनवायचंय, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य बनवायचं आहे। याचा अर्थ काय की भारताला आपल्याला 5 बनवायचं आहे। या ठिकाणी सॉव्हरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक हा सिक्वेन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। या सिक्वेन्सवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग या प्रकारचा देश बनवल्यानंतर या देशात जे सगळे नागरिक राहतात या नागरिकांना काय मिळणार आहे, या नागरिकांसाठी या देशाने कोणती उद्दिष्ट ठेवायची, तर उद्दिष्ट काय असणार आहेत, उद्दिष्ट असणार आहेत न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी सुद्धा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे, पक्क लक्षात ठेवा, या ठिकाणी सुद्धा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे। काय म्हणतो बघा, न्याय म्हणजे काय, पहा न्याय ही एक नैतिकता आणि कायद्याची संकल्पना आहे। न्याय मिळायला हवा, प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, नैतिकतेने न्याय मिळायला हवा आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणं हे कायद्याचं काम असणार आहे। याचा अर्थ काय की लोक प्रत्येकासाठी न्याय्य, समान आणि संतुलित अशा प्रकारे लोकांनी वागावं हे या ठिकाणी म्हणणं आहे। महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला न्यायाच्या डेफिनेशनवर कधीही प्रश्न विचारला जाणार नाही, तो आपल्या सिलेबसचा किंवा तो आपला कन्सर्न नाही आहे। आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, न्याय ही संकल्पना आपण रशियन राज्यक्रांतीमधनं घेतलेली आहे, पहिला पॉईंट। दुसरं, आपल्याला 3 न्याय अपेक्षित आहे, सामाजिक न्याय, राजकीय न्याय, आर्थिक न्याय।
इथे पण प्रश्न कसा असणार आहे, प्रश्न साधा सिंपल असणार आहे की संविधानातील कोणत्या तरतुदी सामाजिक न्यायाबद्दल बोलतात, कोणत्या तरतुदी राजकीय न्यायाबद्दल बोलतात, किंवा कोणत्या तरतुदी आर्थिक न्यायाबद्दल बोलतात. सरळ सरळ प्रश्न असणार आहे. आपण आपल्या संविधानातील या सगळ्या तरतुदी इथं पाहूया. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. सामाजिक न्याय काय म्हणतं तर सर्व नागरिकांना जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग या आधारावरती कोणताही भेदभाव केला जाता कामा नाही. म्हणजे काय, भेदभाव नको. याचं काय म्हणणं आहे, भेदभाव नको. कोणत्याही कारणावरनं भेदभाव नको. आणि हे कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार नसतील. न्याय, सामाजिक न्याय. मग सामाजिक न्यायाबद्दल बोलणाऱ्या संविधानातील तरतुदी कोणत्या, तर कलम 15, 17, 23, 38 विसरायचं नाही. या कलमांमध्ये काय दिलंय हे आपण नंतर शिकणार आहोत. पण हे सगळेच्या सगळे कलम जशाला तसे पाठ करायचे जे सामाजिक न्यायाबद्दल बोलतात. 15, 17, 23, 38 15, 17, 23, 38 आर्थिक न्याय. आर्थिक आधारावरती कोणताही भेदभाव करता कामा नये. यासाठी कलम काय आहेत, 38, 39, 40 38, 39, 40 राजकीय न्याय. सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार, सर्व राजकीय कार्यालयामध्ये समान प्रवेश आणि सरकारमध्ये समान मत प्रदर्शन करण्याचा अधिकार असणे. कलम 326 प्रौढ मतदानाचा अधिकार. काय म्हणतो, प्रत्येक भारतीय नागरिक ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, हा प्रत्येक भारतीय नागरिक काय आहे, मतदानासाठी पात्र आहे. आर्टिकल 326. सो बेसिकली काय आहे, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजकीय न्याय. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय, व्यक्तीवर विनाकारणची अननेसेसरीची बंधनं नसणं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अभिव्यक्ती एक्सप्रेस करणं, मत एक्सप्रेस करणं, स्वतःची बाजू मांडणं, या सगळ्या गोष्टींसाठी समान अधिकार असणं म्हणजे त्या व्यक्तीला स्वतंत्र असणं, लिबर्टी असणं, हा त्याचा अर्थ काढला जातो, जे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आपलं संविधान प्रत्येक व्यक्तीला, संस्थेला, सगळ्यांना स्वतंत्र देतं, पण आपलं संविधान स्वतः सांगतं की तुम्हाला मिळणारं स्वतंत्र हे निरपेक्ष नाही, हे स्वतंत्र ॲब्सोल्यूट नाही, तर यावरती योग्य, न्याय्य, वाजवी असे निर्बंध आहेत. हे काय म्हणतं, तुमच्या स्वातंत्र्यावरती योग्य, न्याय्य, वाजवी असे निर्बंध आहेत. महत्त्वाची गोष्ट, स्वातंत्र्याची संकल्पना आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधनं घेतलेली आहे. यावर मॅच दी पेअर प्रश्न येऊ शकतो. स्वातंत्र्याची संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीमधनं घेतलेली आहे, 1789 ते 1799. समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणताही भेदभाव न करता हे ॲक्च्युली न्यायाचे कन्सेप्ट आहे. भेदभाव नसणे काय आहे, सॉरी न्याय नाही, जस्टिस, हे समानतेची कन्सेप्ट आहे. इथं पीपीटीवर काहीतरी राहिलं असेल, समानतेची संकल्पना आहे. समानता संविधानामध्ये नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता याबद्दलचा उल्लेख आहे. इथं पीपीटीत ॲक्च्युली थोडंसं एक पॉईंट राहिलेलं आहे, हे समानतेबद्दल आहे. सो समानता म्हणजे काय, कोणत्याही घटकाला विशेषाधिकार नको. याचा अर्थ काय लक्षात घ्या, न्याय काय म्हणतं, न्याय म्हणतं भेदभाव नको. आणि समानता काय म्हणतं, कुणालाही विशेषाधिकार नको, भेदभाव नको, कुणालाही विशेषाधिकार नको. संविधान 3 प्रकारच्या समानतांबद्दल बोलतं. नागरी समानता म्हणजे सिविक इक्वॅलिटी, पॉलिटिकल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इक्वॅलिटी. इथं पण डेफिनेशनमध्ये न जाता सरळ सरळ कलम लक्षात ठेवूया. सिविक इक्वॅलिटी. इक्वॅलिटी काय बोलतं, कलम 14, 15, 16, 17 आणि 18 14, 15, 16, 17, 18 सिविक इक्वॅलिटीबद्दल बोलतं. राजकीय इक्वॅलिटी 325 आणि 326 इकॉनॉमिक इक्वॅलिटी आहे कलम 39 सगळीच्या सगळी कलम पक्की लक्षात ठेवा. सगळीच्या सगळी कलम, नागरी समानता, राजकीय समानता, आर्थिक समानता, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी. पुढचं आहे फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर फ्रॅटर्निटी म्हणजे काय, व्यक्तीची प्रतिष्ठा राखणं, बंधुभाव. बघा, आपल्या देशामध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत बंधुभावाने वागावं. मला सांगा, बंधुभावानं वागणं केव्हा होईल, जेव्हा तुम्ही समोरच्याची डिग्निटी मेंटेन कराल, समोरच्याचा आदर कराल, तरच बंधुभाव असेल. मी तुमचा आदर करतोय, आपल्या दोघांमध्ये बंधुभाव झाला तरच देशाची एकता, अखंडता आणि एकात्मता टिकून राहील.
मी तुम्हाला नाव ठेवलं, तुमच्यावरती टीका केली, तुमच्या गोष्टी मानल्या नाहीत, तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ हिनवलं, तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आणि पर्यायाने तुम्ही ज्यांच्या पाठिंब्यानं असं वागणूक करताय त्या सगळ्यांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होईल. आणि या प्रकारची जर द्वेषाची भावना निर्माण झाली तर सगळ्यात मोठं नुकसान हे होईल की या देशाची एकता, अखंडता आणि एकात्मता धोक्यामध्ये येईल. या एका कारणामुळं असं आहे की बंधुभाव मेंटेन व्हायला हवा. सो बंधुभाव, बंधुत्व असायला हवं, यासाठी व्यक्तीची प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे आणि यामधनं युनिटी इंटिग्रिटी देशाची टिकून राहते. बंधुभावाचा बेस आहे आर्टिकल 51A पहिलं उपकलम. आर्टिकल 51A पहिलं उपकलम हा याचा पाया आहे. प्रस्तावनेबद्दल मत. आता महत्त्वाचा पॉईंट काय, इथं प्रश्न काय असतो, तर प्रस्तावनेबद्दल कुणाचं काय मत आहे यावर मॅच दी पेअर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, प्रत्येक चॅप्टरमध्ये त्यांचा जो शेवटचा मुद्दा आहे, या शेवटच्या मुद्द्यांकडे चांगलं लक्ष ठेवा. कारण लास्टचे पॉईंट आले की आयोग काय करतं, आयोगाला माहिती आहे, सगळी लोकं अभ्यास करताना शेवटच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मग आयोग तुम्हाला त्याच ठिकाणी प्रश्न विचारतं ज्या ठिकाणी तुमची उत्तरं चुकलेली असतात. मग या ठिकाणी प्रस्तावनेबद्दल काय काय मत आहे. सगळ्यात पहिलं आहे, प्रस्तावनेला KM मुन्शी यांनी काय म्हणलेलं आहे, राजकीय कुंडली म्हणलेलं आहे. राजकीय कुंडली इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, होरोस्कोप हा शब्द आहे. काय शब्द आहे, होरोस्कोप. KM मुन्शी यांनी प्रस्तावनेला राजकीय कुंडली म्हणलेलं आहे. घटनेतील सर्वात मौल्यवान भाग किंवा घटनेचा आत्मा असं म्हणलेलं आहे कुणी, किंवा यार्ड सिकवून म्हणलेलं आहे, पंडित ठाकूरदास भार्गव. मौल्यवान आत्मा आणि फुटपट्टी कोण म्हणलेला आहे, पंडित ठाकूरदास भार्गव. आपलं काय असायला हवं, आपण काय स्वप्न पाहितलेलं आहे, म्हणजे आपली प्रस्तावना. कोण म्हणलेला आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर संविधानाचं ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असं कोण म्हणलेलं आहे, नानी पालखीवाला. असं इमॅजिन करा की पालखीला सगळे आयकार्ड लटकलेले आहेत. एक जरी लक्षात राहिले तरी तुमचं सरळ उत्तर क्लिअर येऊन जातं. सर्वोत्कृष्ट मसुदा कोण म्हणलेला आहे, MV पायली म्हणलेले आहेत. काय म्हणले की सर्वोत्कृष्ट मसुदा MV पायली म्हणलेले आहेत. बेसिक लक्षात घ्या, या ठिकाणी मॅच दी पेअरवर प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्न विचारला जाताना सरळ सरळ जो प्रश्न आहे, एक जरी तुम्हाला बीट आलं तरी बाकीचे उत्तर तुमचे सहज करेक्ट येतील. कल्याणकारी राज्याचं अचंबित करणारं तत्व असं कोण म्हणलेलं आहे, JB कृपलानी. सो कल्याणकारी राज्य शब्द आला की लक्षात ठेवायचं, JB कृपलानी. कीनोट शब्द आला तर काय, सर अर्नेस्ट बार्कर शब्द लक्षात ठेवा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेपेक्षा जास्त, मोर दॅन अमेरिकाज डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स, कोण म्हणलेलं आहे, जस्टिस M हिदायतुल्ला. सो यांनी काय केलंय, आपल्या प्रियांबलला अमेरिकेचा डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स पेक्षा सुद्धा जास्त महत्व दिलेलं आहे. M हिदायतुल्ला यांचं म्हणणं आहे की आपलं प्रियांबल एवढं विस्तृत आहे की आपल्या प्रियांबला आपण अमेरिकेज डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स पेक्षा सुद्धा जास्त महत्व देऊ शकतो. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपला प्रियांबल सरनामा हा संविधानाचा भाग आहे की नाही. आता महत्त्वाची गोष्ट, हा प्रश्न उभा का राहिला, कारण काय होतं, बघा, ठीक आहे, संविधान आपल्याला मान्य, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आहे, पण बेसिकली संविधान फंडामेंटल लॉ जरी म्हणलं तरी काय आहे, मूलभूत कायदा आहे. आणि कायदा कोण पास करतं, संविधान पास करतं, सॉरी संसद पास करतं. मग मला सांगा, संविधान पास करताना, संविधान ॲक्सेप्ट करण्याच्या वेळेस त्यावेळी संसद म्हणून कोण काम बघत होतं, तर त्यावेळी आपली संविधान सभा स्वतः संसद म्हणून काम बघत होती. काय, आपली संविधान सभा स्वतः संसद म्हणून काम बघत होती. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की असा प्रश्न का पडला, तर काय झालं, संसदेचा एक वेगळा कायदा करण्यात आला, सॉरी संविधानाचा एक वेगळा कायदा करण्यात आला आणि हा कायदा संसदेमध्ये पास करण्यात आला. मग परत काही दिवसांनी प्रियंबलचा एक वेगळा कायदा करण्यात आला आणि हा संसदेमध्ये पास करण्यात आला. याचा अर्थ काय झाला, संविधान वेगळ्या कायद्याने पास झालं, प्रियंबल वेगळ्या कायद्याने पास झालं. हे दोन वेगळ्या कायद्यांनी या दोन गोष्टी पास झाल्या म्हणून खूप सगळ्या कायदे पंडितांनी यावर काय केलं, ऑब्जेक्शन घेतलं. त्यांचं काय म्हणणं होतं की संविधान एका वेळी पास झालं आणि प्रियंबल दुसऱ्या वेळी पास झालं, यावेळी त्यांचं म्हणणं होतं की प्रियंबल हा संविधानाचा भाग नाही. यामुळे
तुम्ही प्रियंबलला नजरेसमोर ठेवून कायदे करू शकत नाही. मग ही पर्टिक्युलर केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाकडे केस गेल्यानंतर पहिली केस होती बेरुबारी युनियन केस 1960 ची. बेरुबारी युनियन केस 1960 ची. ही केसमध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं? सुप्रीम कोर्टनं सांगितलं प्रस्तावना हा भारतीय संविधानाचा भाग नाही, परंतु त्याचं महत्त्व अधोरेखित करून एखाद्या संदिग्ध संज्ञा म्हणजे टर्मचा अर्थ लावण्यासाठी प्रस्तावनेचा वापर केला जाऊ शकतो. ते काय म्हणले महत्त्वाचं नाही. आपल्याला काय कळलं? प्रियंबल हा संविधानाचा भाग नाही असं बेरुबारी युनियन केस म्हणते. पहिल्या केसमध्ये बेरुबारी युनियन केसमध्ये काय म्हणलं? प्रियंबल हा संविधानाचा भाग नाही असं त्यांनी सांगितलं. पण मी मागं तुम्हाला सांगितलं होतं सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रिव्ह्यू. सुप्रीम कोर्टला स्वतःचे जजमेंट रिव्ह्यू करण्याचा बदलविण्याचा अधिकार आहे. सो सुप्रीम कोर्टने केशवानंद भारती केस 24 एप्रिल 1973 स्वतःचं जजमेंट पलटविलं आणि काय म्हणले? प्रस्तावना हा भारतीय संविधानाचा भाग आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि परत त्यांनी काय सांगितलं? घटनेचा अर्थ प्रास्ताविकेतील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भात लावण्याचं मत त्यांनी एक्सप्रेस केलं. म्हणजे तुम्हाला जर कॉन्स्टिट्यूशनमधील कोणत्याही तरतुदीचा अर्थ लावायचा असेल तर हा अर्थ लावताना जे ग्रँड आणि नोबल व्हिजन आपल्या प्रियंबलमध्ये सांगितलेलं आहे त्या ग्रँड आणि नोबल व्हिजनला नजरेसमोर ठेवून तुम्ही याचा अर्थ लावा असं यांनी सांगितलेलं आहे. सो केशवानंद भारती केसने हे क्लिअर केलं की प्रियंबल हा आपल्या संविधानाचा भाग आहे. आणि मग LIC ऑफ इंडिया केस 1995 हे परत क्लिअर झालं की प्रस्तावना हा भारतीय संविधानाचा अविभाज्य इंटिग्रल भाग आहे. प्रस्तावना हा आपल्या संविधानाचा अविभाज्य इंटिग्रल भाग आहे हे त्यांनी क्लिअर केलं. सो काय लक्षात ठेवायचं आहे? बेरुबारी युनियन केस प्रियंबल संविधानाचा भाग नाही. केशवानंद भारती केस प्रियंबल संविधानाचा भाग आहे आणि संविधानाचा अर्थ लावताना हा अर्थ तुम्ही प्रियंबलची उदात्त दृष्टी नजरेसमोर ठेवून संविधानाचा अर्थ लावा. आणि तिसरं LIC ऑफ इंडिया केसमध्ये त्यांनी क्लिअर केलं की प्रियंबल हा आपल्या संविधानाचा अविभाज्य इंटिग्रल भाग आहे. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आला की आपण प्रियंबलमध्ये सुधारणा करू शकतो का. बेसिकली हा जुना प्रश्न आहे, आपल्याला याचं उत्तर माहीत आहे. फक्त हा प्रश्न का आला? परत सेम कारण, अगोदर कॉन्स्टिट्यूशन पास झालं त्यानंतर प्रियंबल पास झालं म्हणून हा पर्टिक्युलर प्रश्न होता. मग पहिल्या केसमध्ये कलम 368 अंतर्गत आपण प्रियंबलमध्ये सुधारणा करू शकतो का? तर केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये 368 आपण बदल करू शकतो. पण हा बदल करताना काय करायला हवं? संविधानाच्या मूलभूत चौकटीला बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये. याचा अर्थ आपण प्रियंबलमध्ये बदल करू शकतो पण परत हा बदल करताना आपण संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता कामा नये. आणि आत्तापर्यंत प्रियंबल आपण एकच घटनादुरुस्ती केलेली आहे 42वी घटनादुरुस्ती 1976 ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. आणि या मिनी कॉन्स्टिट्यूशन मार्फत 3 समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे 3 ॲड केलेले आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो 42वी घटनादुरुस्ती जरी 1976 असली तरी याची अंमलबजावणी 3 जानेवारी 1947 सुरू झाली. या 3 अंमलबजावणी 3 शब्द ॲड झालेत म्हणून शब्द लक्षात ठेवा. 3 जानेवारी 1947 समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता या 3 अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग महत्त्वाचे निष्कर्ष. सगळ्यात पहिला महत्त्वाचा निष्कर्ष, प्रस्तावना हा कायदे बनविण्याचा अधिकारांचा स्रोत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की उद्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ किंवा संसदेने उठावं आणि सांगावं की प्रियंबलमध्ये असं सगळं लिहिलेलं आहे, सो यामुळे याच्या आधारावर आम्ही हा कायदा केलेला आहे आणि तुम्ही कायद्याला रद्द करू नका कारण प्रियंबलमध्ये दिलेलं आहे, असं चालणार नाही. सो त्यांनी हे क्लिअर केलं, प्रियंबल संविधानाचा अविभाज्य भाग आहे, प्रियंबलमध्ये हवी ती दुरुस्ती केली जाऊ शकते, प्रियंबलची दुरुस्ती करताना तुम्ही बेसिक स्ट्रक्चर मोडायचं नाही. पण त्यांनी क्लिअर केलं की सरनामा हा कोणताही कायदा करण्याच्या अधिकारांचा स्रोत नाही. याचा अर्थ काय? तुम्ही त्या ठिकाणी कायदा करत असताना त्या कायद्याला लीगल बॅकिंग प्रियंबलची घेऊ नका.
किंवा तुमचा कायदा सुप्रीम कोर्ट खोटा ठरवते, तर हा कायदा खोटा ठरवता असताना तुम्ही हे म्हणू नका की हा पर्टिक्युलर कायदा प्रियंबलच्या आधारित आहे म्हणून या कायद्याला रद्द करू नका, असं चालणार नाही. सो प्रियंबल इज नॉट अ सोर्स ऑफ पॉवर टू मेक लॉस. दुसरं, प्रस्तावना हा संसदेच्या अधिकारांवर प्रतिबंध सुद्धा नाही. समजा पार्लमेंटनं काय केलं, खूप चांगला कायदा केला आणि काही दोन चार डोके असतात कशाही गोष्टीला नाव ठेवणारी, कशामध्ये लिगल केस करणारी, ती लोक उठली म्हणली की पार्लमेंटनं हा जो कायदा केला आहे हा कायदा प्रियंबलच्या या तरतुदीच्या अगेन्स्ट आहे, कायद्याला रद्द करा. बिलकुल चालणार नाही, चालणार नाही. जसं प्रियंबल कोणताही कायदा करण्याच्या अधिकारांचा स्रोत नाही, याच पद्धतीने प्रियंबलमधली कोणतीही तरतूद ही संविधानाच्या योग्य न्याय्य चांगला कायदेशीर कायदा करण्याच्या अधिकारांवर गदासुद्धा नाही. प्रियंबलच्या तरतुदी घेऊन तुम्ही संसदेचा कायदा करण्याच्या अधिकारांवर कोणतंही बंधन टाकू शकत नाही. दुसरा मुद्दा. तिसरं, प्रस्तावना हा राज्यघटनेचा न्याय प्रविष्ट भाग नाही. याचा अर्थ काय, जर समजा प्रियंबलमधील एखादी तरतूद रिअलिटीमध्ये अस्तित्वामध्ये येऊ शकली नाही तर यासाठी तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे काय, प्रियंबल हा न्याय प्रविष्ट भाग नाही. तीन सगळ्यात महत्त्वाचे कन्क्लुजन, प्रियंबल कोणताही काय, आणि हे जे तीन कन्क्लुजन्स आहेत, हे तीन कन्क्लुजन सगळ्यात महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावर नक्की प्रश्न असतो. याला मी स्टार मार्क करून ठेवतो, लक्षात घ्या. याच्यावरती खूपदा प्रश्न आलेला सुद्धा आहे. तीन कन्क्लुजन लक्षात ठेवा, प्रियंबल कोणत्याही प्रकारचा कायदा करण्याच्या अधिकारांचा स्रोत नाही. दुसरी गोष्ट, प्रियंबल संसदेच्या कायदा करण्याच्या अधिकारावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रियंबल हा न्याय प्रविष्ट नाही. इथे चार्ट मी तुम्हाला सांगतो, जो लक्षात घ्या. फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, DPSP आणि प्रियंबल सरनामा, या चौघांपैकी हे जे तीन भाग आहेत हे न्याय प्रविष्ट नाहीत. हे पक्कं लक्षात ठेवा, हे न्याय प्रविष्ट नाहीत. फक्त फंडामेंटल राईट न्याय प्रविष्ट आहे, हे लक्षात ठेवा. फक्त फंडामेंटल राईट न्याय प्रविष्ट आहे, हे पक्कं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बाकी फंडामेंटल ड्युटीज, DPSP आणि प्रियंबल या तीनही गोष्टी न्याय प्रविष्ट नाही. राईट, तर या ठिकाणी आपला हा पण चॅप्टर संपलेला आहे. उद्याचं आपलं जे लेक्चर आहे, उद्या आपण सुरुवात करतानाच पहिला टॉपिक असणार आहे जो थोडासा अवघड जातो तुम्हाला खूप सगळ्या लोकांना, पहिला टॉपिक असणार आहे तो आहे युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ व त्याचं प्रक्षेत्र. दुसरा टॉपिक असणार आहे फंडामेंटल राईट, सगळ्यात जास्त मार्क्स देणारा उद्याचा टॉपिक असणार आहे फंडामेंटल राईट. तिसरा टॉपिक असणार आहे संसद, ज्यावर खूपदा प्रश्न असतो. सो उद्याचं लेक्चर सगळ्यात क्रुशियल आहे, सगळ्यात की आहे, फंडामेंटल राईट, संसद आणि तिसरा आहे युनियन अँड इट्स टेरिटरी. राईट, तर आपण आता काय करूया, तुमचे प्रश्न घेऊया, जे काय प्रश्न असतील ते. सागरचा प्रश्न आहे, सर कॅन यू टेल मी व्हॉट इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ प्रियंबल. बेसिक स्ट्रक्चर ऑफ प्रियंबल म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. याचा एक व्हिडिओ आहे, पहा, मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो कारण ते खूप मोठा पॉईंट आहे, तो तुम्हाला शेअर करतो. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू ऑल. उद्याचे लेक्चर मात्र खूप महत्त्वाचं आहे, फंडामेंटल राईट, संसद आणि युनियन अँड इट्स टेरिटरी. सो उद्या आपण नक्की भेटणार आहोत, सेम ॲट 3 o'clock. प्रणव, जर सर ज्ञानदीपचे प्रश्नपत्रिका विश्लेषणचे बुक आहे त्यातून PYQs केले तर सफिशियंट आहे का? हो, त्यातून PYQs केलं तर मोर दॅन सफिशियंट असेल, वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. पंचायत राज केव्हा घेणार, ज्यावेळेस आपली ही सगळी मॅरेथॉन सिरीज संपल. सगळ्यात शेवटचं सेशन असणार आहे गव्हर्नमेंट स्कीमचं, जे अनंत फड सर घेणार आहेत. अनंत फड सरांचं गव्हर्नमेंट स्कीम झालं की मग आपण पंचायत राज घेणार आहोत. उद्या लेक्चर किती वाजता आहे? सेम 3 o'clock असणार आहे. रिद्धा, राष्ट्रपती सरकारी विधेयक नाकारू शकत नाही, मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने निर्णय घेतात, मग त्यांचं स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही? आहे ना, त्यांचं अस्तित्व आहे. असे खूप सगळे मुद्दे आहेत की ज्या ठिकाणी ते स्वतःचं डिस्क्रिप्शन वापरू शकतात, जसं की पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभा विसर्जित करायची का नाही, एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची का नाही, या सगळ्या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकतात.
मूलभूत चौकट खूप मोठा पॉइंट आहे अहो. सो त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो, तो व्हिडिओ फक्त बघून घ्या. थँक्यू निलेश. गायत्री येस, आपण पंचायत राजसुद्धा घेणार आहोत. पंचायत राज आपलं अनंत फड सर यांचं ज्यावेळी गव्हर्नमेंट स्कीमचं लेक्चर संपेल, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते संपलं की आपण पंचायत राजसुद्धा डिटेलमध्ये घेणार आहोत. हो फिरोज बरोबर आहे, आर्टिकल 32 बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा असं म्हणलेलं आहे. हां गुरुदेव यांचा प्रश्न, गुणात्मक नकाराधिकार म्हणजे काय? पा सिंपल कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला हे सांगितलं की भारतीय राष्ट्रपतीकडं पूर्ण नकाराधिकार, सस्पेन्सिव्ह विटो, पॉकेट विटो आहे, पण हे सांगायचं विसरलो की भारतीय राष्ट्रपतीकडे गुणात्मक नकाराधिकार नाही. गुणात्मक नकाराधिकार हा फक्त अमेरिकन राष्ट्रपतीकडे आहे. गुणात्मक नकाराधिकाराचा अर्थ काय होतो? तर सिंपल अर्थ आहे, जर समजा एखादं बिल काही सदस्यांनी एका पर्टिक्युलर मेजॉरिटीनं पास केलं आणि हेच बिल जर परत पुनर्विचारासाठी आलं तर त्या सभागृहाला ते बिल जुन्या मेजॉरिटीपेक्षा जास्तीच्या मेजॉरिटीनं पास करावं लागतं, याला आपण गुणात्मक नकाराधिकार असं म्हणतो. सो हे फक्त अमेरिकन राष्ट्रपतीकडे आहे. थँक्यू स्वाती, थँक्यू प्रणव. हां सेंटर स्टेट रिलेशनसुद्धा आपण घेणार आहोत विक्रम. येस संतोष खाडे सरांचा ऑनलाईन लेक्चर असणार आहे. दोन्ही लेक्चर असतील, ऑनलाईन सुद्धा असतील आणि ऑफलाईन सुद्धा असतील. व्हॉट इफ प्रेसिडेंट हॅज केप्ट इम्पॉर्टंट बिल्स अंडर पॉकेट वेटो विच हॅज टू बी पास्ड? त्याला आपण काही करू शकत नाही, तो प्रेसिडेंटचं डिस्क्रिप्शन आहे, त्याला आपण काहीही करू शकत नाही. येस येस आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुद्धा घेणार आहोत, दोन्ही सुद्धा. थँक्यू व्हेरी मच ऑल, थँक्यू. तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. अँटी डिफेक्शन लॉ सुद्धा आपण घेणार आहोत. सर राष्ट्रपती राज्याच्या धनविधेयक पुनर्विचारार्थ पाठवू शकतात का? हो पाठवू शकतात ना. राष्ट्रपती राज्याचं कोणतंही बिल पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, त्यावर कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही. अँटी डिफेक्शन लॉ घेणार आहोत. राष्ट्रपतींना राज्याच्या सगळ्या प्रकारच्या बिलांवरती पूर्ण नकाराधिकार असतो, सगळ्या प्रकारच्या बिलांना ते पूर्णतः नाही म्हणू शकतात. थँक्यू व्हेरी मच गुरुदेव. काय डाऊट असेल तर विचारा. सर कंबाईंड एन राज्यसेवा मला काय फरक आहे क्वेश्चनमध्ये? खूप सगळा फरक असतो. चालेल ठीक आहे, आपण थांबूया. तुमचे काय डाऊट असेल उद्या परत. उद्याचा आपला एजेंडा आहे फंडामेंटल राईट्स, संसद आणि युनियन अँड इट्स टेरिटरी. उद्याचे टॉपिक थोडेसे अवघड, थोडेसे किचकट, मात्र खूप जास्त महत्त्वाचे आहेत. नक्की उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या. थँक्यू.